E a hora que me manda por aí, aqui. सर पुढ़िया तुम्हें या सर डायरेक्ट हेलो ओए दादा हाँ हाँ नहीं बोला पांच मिनट पूजा बोला Thank you.
वार्षिक अधिवेशन प्रसंगी ज्यांची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो, असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम आम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार अमितजी विलासराव देशमुख साहेब, ज्यांच्या हस्ते या ग्रंथालय संघाचे उद्घाटन होणार आहे, ते तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब, ज्यांनी औसा विधानसभा मतदारसंघाचं नाव सबंध महाराष्ट्रभर कोरलं, असे आमचे स्नेही सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब तथा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं शब्दसुमन आणि सहृदय स्वागत करून सर्व सन्माननीय मंचाला विनंती करतो. भारतीय प्रथेप्रमाणे या ठिकाणी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून या सोहळ्याची सुरुवात करावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे उद्घाटक तथा सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करेन की आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून या ठिकाणी या सोहळ्याची सुरुवात करावी. या ठिकाणी प्रतिमा पूजन केलं जात आहे डॉक्टर एस आर रंगनाथन ग्रंथालय शास्त्राचे जनक यांच्या प्रतिमेचं पूजन तथा स्वर्गीय त्र्यंबकदासजी झंबरकाका संस्थापक अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आपण या ठिकाणी या सोहळ्याची सुरुवात करीत आहोत. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये सुरू होत असलेला हा सोहळा, उद्घाटित होत असलेला हा सोहळा, असं म्हटलं जातं संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. प्रतिमा पूजनाने सुरुवात करू या कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. याच संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी आपण प्रतिमा पूजन करीत आहोत मान्यवरांच्या शुभहस्ते. या ठिकाणी आपण पुष्पहार व पुष्प अर्पण करून आपण या ठिकाणी या सोहळ्याची सुरुवात करीत आहोत. सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय उद्घाटक तथा सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं जात आहे. अगदी या ग्रंथ हेच खरे गुरु, ग्रंथ हे आपल्या आयुष्यभराच्या ज्ञानाची, आत्मज्ञानाची, कल्पकतेची शिदोरी असतात. ग्रंथ हे निरंतर ज्ञान देण्याचे कार्य करतात. सतत ग्रंथ वाचल्याने आपल्या बुद्धीची कार्यक्षमता वाढते, आकलन क्षमता वाढते, विचार करण्याची शक्ती मिळते. खरंच आई व गुरुसारखे आपल्याला ज्ञानदानाचे कार्य हे ग्रंथ करतात. ग्रंथ वाचनाने आपल्याला संभाषण कला, वक्तृत्व कला, आत्मविश्वास, अनुभव, लेखन कौशल्य अनेक गुणांचा विकास होतो. मंचावरती सर्व मान्यवरांसह स्वागताध्यक्ष सन्माननीय रमेशजी बियाणी, सन्माननीय डॉक्टर जगन्नाथजी पाटील सर तथा सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन या ठिकाणी सोहळा संपन्न होतोय. टाळ्याच्या गजरामध्ये आपण या सोहळ्याच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण साक्षीदार होऊयात. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये या सोहळ्याचं उद्घाटन दीप प्रज्वलनाने या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो. भारतीय प्रथेप्रमाणे माननीय श्री रामरावजी मेगले सर, विभागीय अध्यक्ष ग्रंथालय संघ, मी आपणास विनंती करेन की आपण तुम्हाला सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. स्वागत करतील सन्माननीय श्री रामरावजी मेगले सर, ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदाच आमदार होऊन लातूर जिल्ह्याच्या वैभवामध्ये मंत्रिपदाची माळ पुन्हा आपल्या घरी घेतली व सबंध लातूरकरांचा विकास साधण्याचा प्रयत्न आदरणीय संजयजी बनसोडे साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी होतोय. शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ तथा यस अतिशय सुंदर असा देखणा उद्घाटनाचा सोहळा. धन्यवाद. तदनंतर
या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय आमदार अमितजी विलासरावजी देशमुख साहेब, लातूर शहर आमदार तथा माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचं स्वागत, सन्माननीय रमेशजी बियानी स्वागताध्यक्ष जिल्हा ग्रंथालय अधिवेशन तथा अध्यक्ष श्री बलभीम वाचनालय लातूर, मी आपणास नम्र विनंती करेन की आपण सन्माननीय भैयासाहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये उद्घाटित होत असलेला हा उद्घाटनाचा सोहळा, या ठिकाणी लातूरचं नाव सबंध जगभर कोरलं जाणार आहे सन्माननीय अमितजी विलासराव देशमुख साहेबांचं या ठिकाणी ग्रंथालय अधिवेशन प्रसंगी सन्मानचिन्ह पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागताध्यक्ष सन्माननीय रमेशजी बियानी सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. तदनंतर मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, औसा विधानसभा मतदारसंघ, यांचं स्वागत सन्माननीय प्रभाकररावजी कापसे सर, अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय लातूर. मी हे करतील, मी त्यांना अशी विनंती करतो की आपण सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. स्वागत करतील सन्माननीय प्रभाकररावजी कापसे सर. औसा विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा वसा प्रत्येक गावापर्यंत पोहोचून विकास साधण्याचा प्रयत्न सन्माननीय अभिमन्यूजी पवार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जात आहे. या ठिकाणी मंचावर सत्कार होतोय सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब. तदनंतर मंचावर उपस्थित सन्माननीय अशोकजी गाडेकर, ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचा सत्कार सन्माननीय श्रीधरजी स्वामी, पत्रकार तथा ग्रंथपाल, मी आपणास विनंती करेन की आपण सन्माननीय अशोकजी गाडेकर यांचा या ठिकाणी मंचावरती सत्कार करावा. सत्कार होईल सन्माननीय अशोकजी गाडेकर, ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई. आपल्या सर्वांच्या साक्षीने हा 39वा वार्षिक अधिवेशनाचा सोहळा या ठिकाणी आपण उद्घाटित करीत आहोत. मंचावरील सर्व मान्यवरांचं शब्दसुमन आणि स्वागत करून या ठिकाणी आपण मान्यवरांचं स्वागत करीत आहोत. तदनंतर मंचावर स्वागत होईल सन्माननीय डॉक्टर गजाननजी कोटेवा सर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ मुंबई. सत्कार करतील सन्माननीय युवराजजी जाधव, जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून. मी आपणास विनंती करेन की आपण सन्माननीय डॉक्टर गजाननजी कोटेवा साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. स्वागत करतील सन्माननीय श्री युवराजजी जाधव. हा लातूर जिल्ह्यातील ग्रंथालय चालवणाऱ्या सर्व संचालकांसाठी अतिशय देखणा आणि अप्रतिम पर्वणी असणारा हा सोहळा, ज्याचं उद्घाटन या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत असलेला हा उद्घाटनाचा सोहळा. तदनंतर सन्माननीय श्री सुनीलजी हुसे, सहाय्यक ग्रंथालय संचालक, छत्रपती संभाजीनगर, यांचा सत्कार सन्माननीय अशोकजी खोडवे हे करतील. मी आपणास विनंती करेन की आपण सन्माननीय श्री सुनीलजी हुसे, सहाय्यक ग्रंथालय संचालक, छत्रपती संभाजीनगर, यांचं या ठिकाणी स्वागत करावं. या अधिवेशनस्थळी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांची उपस्थिती या अधिवेशनाचा आनंद द्विगुणित करणारी आहे. आपल्या सर्वांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत. तदनंतर मंचावर उपस्थित सन्माननीय रामरावजी मेकले, अध्यक्ष मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ, यांचं स्वागत करतील सन्माननीय रामजी मोतीपवळे सर, जिल्हा ग्रंथालय संघ. मी आपणास विनंती करेन की आपण सन्माननीय रामरावजी मेकले, अध्यक्ष मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ, यांचं या ठिकाणी स्वागत करावं. सन्माननीय रामरावजी मेकले साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. तदनंतर मंचावर उपस्थित सन्माननीय संजयजी मस्के, प्रशासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी, यांचं स्वागत करतील सन्माननीय
हवगीरावजी बेरकिळे सर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने मी आपणास विनंती करेन की आपण संजयजी मस्के साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. सन्माननीय प्रशासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांचं स्वागत सन्माननीय हवगीरावजी बेरकिळे हे करतील. त्यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी स्वागत करावं. तदनंतर मंचावर उपस्थित सन्माननीय डॉक्टर ब्रिजमोहनजी झंवर विश्वस्त विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान लातूर यांचं स्वागत करतील सन्माननीय रामरावजी मेकले विभागीय अध्यक्ष ग्रंथालय संघ. मी आपणास विनंती करतो की आपण सन्माननीय ब्रिजमोहनजी झंवर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. विश्वस्त विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान लातूर. तदनंतर मंचावर उपस्थित सन्माननीय श्री अनिलजी सूर्यवंशी जिल्हा प्रशासकीय अधिकारी नांदेड यांचं स्वागत सन्माननीय अनिलजी पाटील जिल्हा ग्रंथालय संघालयाच्या वतीने करतील. मी आपणास विनंती करेन की आपण सन्माननीय अनिलजी सूर्यवंशी यांचा या ठिकाणी सत्कार करावा. तसेच मंचावर उपस्थित तदनंतर सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर रामेश्वरजी पवार माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांचं स्वागत माननीय श्रीधरजी स्वामी ग्रंथपाल हे करतील. त्यांना अशी विनंती करतो की आपण सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर रामेश्वरजी पवार यांचं या ठिकाणी स्वागत करावं. मंचावर स्वागत होत आहे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर रामेश्वरजी पवार यांचं माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ. तदनंतर सन्माननीय श्री संतोषजी ससे अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ लातूर यांचं स्वागत सन्माननीय प्रभाकररावजी कापसे सर करतील जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने. मी आपणास विनंती करेन की आपण सन्माननीय संतोषजी ससे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. या ग्रंथालय संघाच्या स्वागत अध्यक्ष सन्माननीय रमेशजी बियाणी ज्यांच्या वाचनालयाच्या माध्यमातून श्री बलभीम वाचनालयाच्या माध्यमातून या लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या 39व्या वार्षिक अधिवेशनाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. जिल्ह्यातील मी त्यांना अशी विनंती करतो की आपण सन्माननीय रमेशजी बियाणी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी उद्घाटित होतोय संपन्न होतोय. धन्यवाद श्रीरामरावजी मेकले यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. सन्माननीय श्रीरामरावजी मेकले सर अतिशय आनंदमय वातावरणामध्ये उद्घाटित झालेला हा सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आनंदमय वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय प्रास्ताविक करण्यासाठी सन्माननीय रामरावजी मेकले सर. लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या 39व्या अधिवेशनाचे उद्घाटक माननीय संजयजी बनसोडे साहेब, अध्यक्ष आमचे अमीजी देशमुख साहेब आणि सर्व मुंबई औरंगाबाद येऊन आणि ग्रंथमित्र पुरस्कार मिळालेले आर्वीकर सर आणि सर्व आदरणीय व्यासपीठ, मी वेळेचा वेळ पाहून आपलं प्रास्ताविक 2 मिनिटात संपवणार आहे. लातूर जिल्हा ग्रंथालय संघाची निर्मिती 1982 झाली. त्यावेळेस उस्मानाबाद जिल्हा झाल्यानंतर फक्त 60-65 वाचनालय लातूरमध्ये आले होते, परंतु आत्ताची जर संख्या पाहिली तर 671 वाचनालय आहेत. आणि लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे पूर्ण ग्रंथालय चळवळी उभारणीसाठी ॲडव्होकेट कलाश्वासी त्र्यंबकदास जंहोर काका यांनी आदर्श घालून दिलेले आणि त्यांच्याच
मार्गदर्शनाखाली ही ग्रंथालय चळवळ आम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहोत. या अधिवेशनाचे यजमानपद स्वीकारलेले बलभीम वाचनालयाचे अध्यक्ष आणि आजच्या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष रमेश बियानी सर यांनी अत्यंत उत्कृष्टपणे निवेदन करून हे अधिवेशन घेतलं. सतत 2 महिन्यापासून आम्ही सतत बैठका घेऊन ह्या अधिवेशनाची पूर्ण तयारी करत आहोत. या लातूर जिल्हा ग्रंथालय चळवळीला कैलासवासी आपले माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांचा आशीर्वाद होता. यांच्या आशीर्वादानं आणि झमर काकाच्या पुढाकारानं ही ग्रंथालय चळवळ अत्यंत चांगल्या प्रकारे हे काम करत आहे. ग्रंथालय जिल्हा ग्रंथालयात 671 वाचनालय आहेत. लातूर जिल्ह्यात 1365 कर्मचारी आहेत आणि अशी 20,000 लोकांची नाळ या ग्रंथालय चळवळीशी लातूर जिल्ह्यात जोडलेली आहे. हे अधिवेशन प्रत्येक वर्षी होत आहेत. या वर्षीचं यजमानपद बलभीम वाचनालयाने घेतल्याबद्दल त्या बलभीम वाचनालयाचे अध्यक्ष आणि पूर्ण कार्यकारी मंडळाचा जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं मी आभारी आहे. या कैलासवासी त्र्यंबकदास झंवर काका यांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो यावर्षी, या पुरस्कार यावर्षी छत्रपती संभाजीनगर जीवन विकास ग्रंथालयाचे संस्थापक भास्करराव आर्वीकर यांना दिलेला आहे आणि मारुती चिरके पुरस्कार गोकर्णा संजय सूर्यवंशी यांना दिलेला आहे. हा पुरस्कार वितरण होईल. मी संघाच्या वतीनं आणि चळवळीच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असेच ग्रंथालय चळवळीच्या प्रत्येक कार्यक्रमात उत्कृष्टपणे साथ द्यावी. आपले गाडेकर साहेब, सुनीलजी हुसे साहेब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मस्केजी सर, बाहेर जिल्ह्यातून बीडचे पदाधिकारी आलेले आहेत, आंबेजोगाईचे आलेले आहेत, नांदेडचे, या सर्वांचं मी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझं 2 शब्द प्रस्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ग्रंथालय. धन्यवाद मेकले साहेब. यानंतर माननीय डॉक्टर जगन्नाथरावजी पाटील साहेब, अध्यक्ष केदारनाथ प्रतिष्ठान तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उत्कृष्ट पत्रकार, आपण आम्हाला संबोधित करावं. वेळेच्या अभावी माझं मनोगत अवघ्या 1/2 मिनिटात संपवतो. आदरणीय व्यासपीठ आणि या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये जे ग्रंथालय चळवळ चालवणारे आपण सर्व वारकरी, आपल्याला ग्रंथाचा नाही 1/2 मिनिट, आपल्याला ग्रंथ याला गुरुचा दर्जा दिलेला आहे आणि तुम्ही सगळे गुरुचं काम करत आहेत. अगदी पुराण काळामध्ये श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती म्हणून भागवताला दर्जा आहे. शीख लोकांच्या धर्मामध्ये गुरुग्रंथ साहेब म्हणलेला आहे आणि सातत्यानं प्रत्येक ग्रंथाला गुरुचा दर्जा दिलेला आहे आणि तुम्ही सगळे त्या चळवळीचे वारकरी आहेत आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांना आम्ही या ठिकाणी जिल्ह्यामध्ये बोलावून बलभीम वाचनालयाच्या वतीनं आणि जिल्हा संघाचं अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनामध्ये तुमच्या सगळ्या मागण्या दुपारच्या सत्रामध्ये व्यवस्थित मांडाव्यात आणि संपूर्ण अधिवेशन पूर्णवेळ उपस्थित राहून ह्या अधिवेशनाच्या कार्यक्रमामध्ये ठरावामध्ये सहभागी व्हावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय रमेशजी बियाणी साहेब यांना विनंती करतो की आपण आपणाला मार्गदर्शन करा. आम्हाला मी फार थोडक्यात आता ती जबाबदारी आहे म्हणून स्वागता अध्यक्ष या नात्यानं लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या 39व्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्तानं दयानंद सभागृहात जमलेल्या सर्व मान्यवरांचे व या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष या नात्याने हार्दिक स्वागत करतो. या अधिवेशनाचे साठी उद्घाटक म्हणून माननीय नामदार संजयजी बनसोडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय अमित विलासरावजी देशमुख साहेब, औसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व आमचे मित्र अभिमन्यू पवार, मंचावर उपस्थित
जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व पदाधिकारी, बलभीम वाचनालयाचे सर्व पदाधिकारी उपस्थित, जिल्ह्यातून सर्व आपण सर्व आलात, त्याबद्दल मी आपला ऋण व्यक्त करतो. खरं म्हणजे एक दोन तीन गोष्टी मला ह्या प्रसंगी बोलाव्या असं वाटतं की ग्रंथालय हे शिक्षणाचा एक दुसरा मार्ग आहे. जे लोक शाळा कॉलेजेस संपवून त्याच्यानंतर जे साहित्याकडं वळतात त्यांचं जीवन समृद्ध होतं असं माझा स्वतःचा अनुभव आहे. मी स्वतः 1977 पासून ह्या वाचनालयाचा सदस्य होतो आणि दोन दोन दिवसानं पुस्तकं 400-400 पेजचे पुस्तक वाचून परत देण्याची आणि हे वाचन करण्याचा जो त्या काळामध्ये जो वेड होता तो आजपर्यंत चालू आहे. आता थोडीशी तितकं असं वाचन होत नाही, पण 5-25 पेज 50 पेज आजही वाचन हे चालू असतं. आणि त्यातूनच मला असं वाटतं की जगातल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या होतात त्या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात, पण ह्या न्यूज का तयार झाल्या, कशा झाल्या आणि त्याचं विश्लेषण करणं असेल तर वेगवेगळ्या साहित्याकडं आपल्याला जावं लागेल आणि त्यातूनच आपले आपण स्वतःही समृद्ध होत असतो. अशा ह्या ग्रंथालयाच्या अधिवेशनाचा ज्यावेळेस विचार समोर आला त्यावेळेस मी अत्यंत आनंदानं ह्याचं स्वागताध्यक्ष म्हणून तयार झालो आणि आपल्या सर्वांना इथं बोलवण्याची संधी मिळाली. त्याबद्दल बलमी वाचनालय व जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचाही मी ऋणी आहे. खरं म्हणजे ह्या सगळ्या ह्यांच्याकडं इथं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्याची क्षमता असलेले लोक इथं उपस्थित आहेत. उद्घाटक संजयजी मनसोडे आज मंत्री आहेत, अभिमन्यू पवार हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, आपलं अमितजी देशमुख हे आजही जर कोणाला बोलले तर ते सगळेच लोक ऐकतील अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काही ग्रंथालय संघाच्या काही मागण्या आहेत की त्यांना हे जे गाव पातळीवर ग्रंथालय संघ चालवतात, शहरामध्येही वेगवेगळ्या भागामध्ये जे ग्रंथालय चालू आहेत त्यांचे प्रश्न ग्रंथ मिळतात. बलमी वाचनालयाकडं आता 78,000 ग्रंथ आज उपलब्ध आहेत. 94 वर्षाची ही संस्था आहे. 1930 काळामध्ये ह्याची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थच्या हस्ते यांचं उद्घाटन झालं. ती त्या अशा ह्या वाचनालयाचं अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली तोही फार मोठा भाग्य असं समजतो. आणि ह्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडून ह्या बाबतीमध्ये काही याचा निर्णय जर आपल्याला घेता आलं, कारण हे चालवणारे जे लोक आहेत आता खर्च खूप वाढत आहे तर दुसरे उत्पन्नाचे साधन नसतात आणि ग्रंथालय चालू ठेवायचं असेल तर एक माणूस तरी निश्चितपणे तिथं लागत असतो आणि जो पर्टिक्युलर ग्रंथालयाच्यासाठी त्याला सर्व ज्ञान असलेला माणूस पाहिजे तर त्यासाठी आपण काही पोस्ट क्रिएट करता आल्या प्रत्येक ग्रंथालयाला त्याच्या संख्येच्या अनुसाराने, त्या गावाच्या लोकसंख्येच्या अनुसाराने काही इन्कम सोर्सेस क्रिएट करण्यात आल्या. तर ते मला वाटतं की ह्या लातूर हा नेहमीच पुढाकार घेतलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक चळवळीमध्ये. तर यातून जर हे प्रश्न जर सुटले तर मला धन्यता वाटेल. आणि त्यानंतर आम्ही बलबीम वाचनालयाची सुद्धा
वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आत्ता जी जागा आहे आमच्याकडं ती जागा गाव भागात आहे. जुन्या गाव ज्यावेळेस 15-20 हजार लोकसंख्या असलेली असलेला गाव ज्यावेळेस होता त्यावेळेस ती जागा घेतलेली आहे. आणि त्या ती जागा आम्हाला असं वाटतं की जिथं वाचन संस्कृती डेव्हलप होऊ शकेल तशा प्रकारचे लोक तिथं मिळतील आजूबाजूला, अशा जागी आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे. विचार आहे आपल्या मदतीशिवाय हे शक्य होणार नाही, तर ह्यातही आपली सर्वांची मदत आपल्याला मिळेल आम्हाला अशी खात्री बाळगतो. मोबाईल व्हॅनच्या मार्फतसुद्धा ग्रंथ वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला पोहोचवता येईल का ह्याबद्दलही आम्ही विचार करतो आहे. ई लायब्ररीसारख्या गोष्टीसुद्धा आणि ई कनेक्ट करून घेण्याचं कुठले ग्रंथ आपल्याकडं आहेत शिल्लक वगैरे ह्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. पुढच्या 100 वर्षाच्या 5 वर्षानंतर 100 वर्ष ह्या संस्थेला होणार आहे, त्या ह्याच्यामध्ये ही संस्था ह्या सगळे जे कार्यक्रम आहेत ते पूर्णत्वेकडं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील एवढंच या प्रसंगी बोलतो. पुनश्च एकदा स्वागत अध्यक्ष म्हणून आपले सर्वांचे मी मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत करतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. अत्यंत ग्रंथालय क्षेत्राच्या प्रश्नाविषयी आपण या ठिकाणी मान्यवरांना विदित केलात त्याबद्दल आभार. यानंतर पुरस्कार वितरण होईल. मी बोलल्यानंतर पुन्हा उद्घाटक म्हणून सन्माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेबांना विनंती करेल की आपण उद्घाटनपर भाषण करावं. सन्माननीय नामदार संजयजी बनसोडे. लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचं 39वं वार्षिक अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांचंच लातूर जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व या भागाचे आमदार आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, आपल्या दुसऱ्या जिल्ह्याचं नेतृत्व आणि औशाचे आमदार आदरणीय अभिमन्य पवार साहेब, लोकसभा ही वेगळी आहे ते दुसरी लोकसभा म्हणून आम्ही या अधिवेशनाचे आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक या संस्थेचे सरचिटणीस रमेशजी बियानी साहेब, आमचे मित्र डॉक्टर जगन्नाथरावजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर गजाननजी कोटेवारजी, ग्रंथालय संचालक अशोकजी गाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांतजी पाटील, अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस समजजी शेख, दयानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य आमचे मित्र स्नेहमित्र डॉक्टर शिवाजीरावजी गायकवाड सर, सुनीलजी हुशे सर ज्यांनी प्रास्ताविक केलं ते राम मेकलेजी, संजयजी मस्केजी, प्रभाकरजी कापसेजी, डॉक्टर रामेश्वरजी पवार, श्री संतोषजी सशे, पुरस्कारप्राप्त भास्कर आर्वीकर, गजाननजी सुरवंशी, डॉक्टर ब्रिजभूषण झंवरजी, संजय डाडरजी, अनिलजी बावीकर, श्रीमती जयमालाताई गायकवाडजी, गोकर्णा सुरवंशीताई, रामचंद्र डेंगळे, शारदा बळीराम पांडे, अतिशय सुंदर गायक त्यांनी या ठिकाणी गायन स्वागताचं गीत गायलं. सूत्रसंचलन करणारे आमचे प्रवीणजी गिरी आणि चंद्रशेखरजी डघे, अनेक समोरसुद्धा अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. राम मोती पोळे सर असतील, जगताप गुरुजी असतील, किवंडी गुरुजी, अनिल पाटील जवळगेकर, आमचे बोरगावचे केंद्रेजी आहेत, धर्माजी तोगरीकर, रेखा लालाताई, विजय कडुळेताई, विमलताई देशपांडे,
अंजुताई बिरादार, लक्ष्मण फुलारी, निजामशाह तांबुळी, रामेश्वरजी बिरादार, संजयजी सुरवंशी, बापूराव पाटील उपस्थित, ग्रंथालय विभागाचे सर्व अधिकारी, ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, सर्वप्रथम मी ही ग्रंथालय चळवळ संबंध महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी रुजवली आणि चळवळी हे पुढे नेण्याचं काम ज्या दोन महापुरुषांनी या ठिकाणी केलेलं आहे, त्या दोन महापुरुषांमध्ये झंवर काका असतील किंवा रंगराव रंगनाथनजी असतील, यांना सर्वप्रथम मी अभिवादनसुद्धा या ठिकाणी मी करतो. मित्रांनो, आज आपलं लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालयाचं 39वं वार्षिक अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा आपल्या लातूरमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये खूप थाटामाठामध्ये या ठिकाणी होणार आहे. याचे यजमान, याचे आयोजक रमेशजी बियानी साहेब आणि बलभीम वाचनालय त्यांचे अध्यक्ष, ह्या सगळ्या स्वागत कमिटीनं खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल या ग्रंथालय अधिवेशनाचा उद्घाटक नात्यानं उद्घाटन झालं आणि त्यांचं अभिनंदनसुद्धा या ठिकाणी मी करतो. आज तुम्ही पाहताय की सध्याच्या इंटरनेट युगात वाचनाची आवड कमी झाली आहे आणि म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी, गाव तिथे ग्रंथालय उभारण्यासाठी ही ग्रंथालय चळवळ वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी आता बियानी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की बलभीम वाचनाच्या माध्यमातून त्यांनी एक संकल्पना या ठिकाणी सांगितली की एक मोबाईल ग्रंथालय आपण ज्येष्ठ नागरिकांच्या घरापर्यंत आपल्याला नेता येईल का, हा सुद्धा प्रयत्न बलभीम वाचनालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतायत. आता बलभीम वाचनालयांची इतिहास बियानी साहेबांनी सांगितलं की 1930 साली याची स्थापना त्या ठिकाणी झाली होती. आपल्या शहरातील एक व्हिजन असणारे सर्व मंडळी एकत्रित मिळून ह्या वाचनालयाची त्या ठिकाणी स्थापना केली होती आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आज जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ मला वाटतं 671 ग्रंथालय आहेत. आता का जास्त आहेत? हां. आणि मला मेखले साहेबांनी सांगितलं की खूप कमी होते आता आणि आता जवळजवळ 700 ते 785 त्यांची कार्य त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या अनेक मागण्या त्या ठिकाणी आहेत. आणि खरंच बियानी साहेब, मोबाईल ग्रंथालय ही संकल्पना जसा लातूर पॅटर्न आहे, तुम्ही जर सुरुवात केली तर तो लातूर पॅटर्नामध्ये ते भर पडेल असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि आपण ते केलं पाहिजे. आणि म्हणून लातूर शहरातील, आता लातूर शहरामध्ये महापौर नाही, आमदार आहेत, अभिमन्यू पवारसाहेबसुद्धा लातूरमध्ये लक्ष घालतात जरा. आणि म्हणून लातूर शहरातला एखादा ग्रीन बेल्ट, मी लक्ष देत नाही जर लातूर शहरातला एखादा जर ग्रीन बेल्ट तिथं जर या बलभीम वाचनाला जर चांगली मोठी जर जागा दिली तर गाव भागातून जुन्या लातूरमधून नवीन लातूरमध्ये जर हे बलभीम वाचनालय जर आलं आणि मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज तुमच्या अनेक मागण्या आहेत, त्या मागण्यासुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता तिथं बसलेले जवळपास माझे सहकारी माझे जवळचे मित्र आहेत आणि मी कसा वाढलो, इथपर्यंत कसा पोहोचलो, स्वामीजी सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आज तुमच्या आशीर्वादानं राज्याचा मंत्री म्हणून मला तिथं काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि म्हणून तुमचे जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न राज्याच्या कॅबिनेटमध्ये मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन, हा जरूर आश्वासन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देतो. जे शासनाचं जे तुटपुंज जे अनुदान आहे
त्याची वाढ करण्याकरता आपण त्या ठिकाणी मला मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांना वेतन वाढ आहे, अनुदानात वाढ प्रस्ताव शासनाकडे 40% वाढ करावी असंही त्या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहे. अशा अनेक गोष्टी मला त्या ठिकाणी सांगितल्या आहेत. मित्रांनो, आपल्याला सगळ्या गोष्टी करण्याकरता तुमचा प्रतिनिधी म्हणून मी जरूर त्या ठिकाणी काम करेन हा शब्दसुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला देतो. खरं तर मला खूप वेळ बोलायचं होतं, दिवसभर तुमच्यासोबत राहायचं होतं, पण मला उदगीरमध्ये सुद्धा 2-3 कार्यक्रम आहेत, त्यानंतर जळकोटला त्या ठिकाणी जायचं आहे, पुन्हा संध्याकाळची ट्रेन पकडून मला कराडला त्या ठिकाणी जायचं आहे, म्हणून त्याच्यामुळं मी लवकर बोलून त्या ठिकाणी जाणार आहे मित्रांनो. पण परवा 22 जानेवारीला आपल्या देशामध्ये एक मोठा उत्सव झाला, जे आपल्या 500 वर्षाचं जे स्वप्न होतं की आपल्या देशामध्ये राम मंदिर उभारलं पाहिजे, आणि ते स्वप्न विश्वगुरु या देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ते स्वप्न आपल्याला ते पूर्ण करून त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून त्या दिवशी त्यांनी एक संकल्प केला, तो संकल्प काय होता की देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे ही जी संकल्पना त्यांनी 22 जानेवारी जी त्यांनी जी संकल्प केलेला आहे ते आपण तंतोतंत भारतातल्या सर्व घटकांनी सर्व जनतेने ती अंमलात आणावी अशी सुद्धा विनंती या कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी तुम्हाला देतो. कारण तुम्ही बसलेले सगळे विजन असणारे लोक आहात, तुम्ही काय चांगलं काय वाईट हे सगळे समजणारे सगळी मंडळी आहात, म्हणून आपला देश त्यांच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनण्याचं स्वप्न आपण त्या ठिकाणी पाहतोय. आज आपण अर्थव्यवस्थेमध्ये 7व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आपण येत आहोत, आणि म्हणून परत एकदा नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा जर पंतप्रधान होणारच आहेत, जर झाले तर आपली अर्थव्यवस्था जगामध्ये 1, 2, 3 मध्ये आपण आल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वाससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी काम करतायत, आणि त्याला साथ देण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागं खंबीररित्या त्या ठिकाणी आपण उभा टाकलं पाहिजे. हे महायुतीचं सरकार सर्व समाज घटकाला घेऊन चालणारं सरकार आहे, चलतं बोलतं सरकार आहे. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री बघितलात, जे जे काही प्रश्न होते, ज्या ज्या समाजाचे प्रश्न होते, त्या समाजाच्या मोर्चाच्या समोर जाऊन ते प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. एक साधी घटना तुम्हाला सांगतो, तुम्ही ग्रंथालयात चळवळीमध्ये वाढणारे लिहिणारे वाचणारे लोक आहात. इरसाळची एक घटना घडली होती, त्या इरसाळच्या घटनेमध्ये डोंगर कोसळून अख्खं गाव त्या डोंगराखाली अडकून अनेक त्या ठिकाणी मृत्युमुखी जनता त्या ठिकाणी पडली होती, आणि म्हणून त्यांना वाचवण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री डायरेक्ट त्या स्पॉटवरती त्या ठिकाणी गेले. डोंगरावर चढायचं होतं, अनेक नेव्हीचे अधिकारी, मिलिटरीचे अधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी तिथं जायला घाबरत होते, काही गेले होते काही जायला घाबरत होते, आणि अग्निशामक दलाचा तर एक अधिकारी जाता जाता त्यांना त्या अर्ध्या वाटेत हार्टअटॅक आला आणि तो मृत्युमुखी पडला. अनेक अधिकारी त्यांना सांगत होते की तुम्ही मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी जाऊ नका, धोका आहे तिथं, ऑक्सिजन कमी आहे. पण मुख्यमंत्र्याला ऐकलं नाही, माझी जनता तिथं अडकली आहे, आपण कसल्याही परिस्थितीमध्ये त्या लोकांना मदत आपण केली पाहिजे आणि राज्याचा प्रमुख म्हणून आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. हे भूमिका एक कार्यकर्ताच त्या ठिकाणी घेऊ शकतो, आणि स्वतः तो डोंगर चढून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील त्या स्पॉटवरती त्या ठिकाणी गेले, आणि जेवढे लोक अडकलेले होते त्यांचे जीव प्राण वाचवण्याचं काम त्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं. मित्रांनो, आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्ही बघितलं असाल कोणताही मुख्यमंत्री त्या स्पॉटवर जाऊन असं काम केलेलं आत्तापर्यंत मी तर पाहिलेलं नाही. तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दल सुद्धा आहे, लोकप्रियता आणि विद्वत्ताचा मिलाप असणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांची या राज्यामध्ये ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज इथं अमित देशमुख साहेब बसलेले आहेत,
जसं विलासराव देशमुख साहेबांनी लातूरमध्ये एक विकासाचा लातूर पॅटर्न तयार केला, एक विकासाला लातूर फार पुढे घेऊन गेलं, तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड मोठं उभा करून या राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज नागपूर ते मुंबई तुम्ही बघितलात, जो समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गाचा सुद्धा आम्ही जॉईंट चेअरमन होतो आणि एकनाथराव शिंदे साहेब चेअरमन होते. आज तो गेम चेंजर प्रकल्प म्हणून विदर्भ आणि मुंबईमध्ये त्या ठिकाणी त्याच्याकडे बघितलं त्या ठिकाणी जातं. अशा अनेक मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी उभा करून चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आमचे नेते, आमचे प्रेरणास्थान अजितदादा पवारसाहेबाबद्दल तर तुम्हाला माहीत आहे, रोकटोक सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काम करतात. मी परवा अमित भैयासाहेब बारामतीला गेलो होतो, बारामती पॉवर मॅरेथॉनचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं 5 वाजता आणि वहिनीसाहेबाला विचारलो, दादाला थोडासा उशीर झाला याला, दादा कुठे आहेत? 4:15 विकास पाहणी करण्याकरता दादा बारामतीच्या वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी पाहत होते. म्हणून म्हणजे एवढं काम करणारे नेतृत्व आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आता तिघांचा संगम झालेला आहे. आणि म्हणून आता इथं पण तिघ आहेत बघा आता तुम्ही. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जातोय, ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि इथं तिघांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याला पुढे घेऊन जायचं आहे. मी सांगितलं ना साहेब, मी अनेक वेळेस भाषणास ह्यांना सुद्धा विनंती केली की गडबड करू नका, मला लोकसभेला वगैरे भानगडीत मला पाडू नका म्हणलं, मला राज्यातच काम करायचं आहे. आणि आपल्या जिल्ह्यातले काही प्रश्न आहेत, अनेक गोष्टी विलासराव देशमुख साहेबांबद्दल सुद्धा सांगता येतील. आज एअरपोर्ट असेल, आज रेल्वे असेल किंवा अन्य लातूरमधल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल, साहेबांनी केलं 100% केलं. आता टप्पा 2 MRDC चा मी परवाच उदय सामंतसाहेबाला इथं घेऊन आलो होतो, स्पेशल घेऊन आलो होतो आणि MRDC चा टप्पा 2 त्याला सुद्धा मंजुरी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून इथं रोजगार निर्मिती झाली पाहिजे, इथं मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजे, हे भूमिका सुद्धा आमच्या सरकारची त्या ठिकाणची आहे. आणि म्हणूनच आपल्याला आजचं अधिवेशन खरंच खूप चांगलं आहे. ज्यांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात येणार आहेत त्या सर्व पुरस्कर्त्यांना मी मनपूर्वक माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो. खरं तर आज काका हयात नाहीत, काकांची सुद्धा आम्हाला आठवण येते. काका असतील, आडसूळसाहेब कुठे आहेत, आहेत का नाही, आडसूळसाहेब असतील, खूप चांगल्या पद्धतीनं इथली ग्रंथालय चळवळ पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर आम्ही काकांना खूप चांगल्या रूपामध्ये, कसं काय झालं माहीत नाही, दुर्दैवानं देवांना सुद्धा चांगले माणसंच आवडतात तिकडे. विलासराव देशमुख साहेब गेले, गोपीनाथ मुंडे साहेब गेले, निलंगेकर साहेब त्या ठिकाणी गेले, काकासारखे चांगले व्यक्तिमत्व त्या ठिकाणी गेले, म्हणजे एक दिष्ट लागण्यासारखे नेते त्या ठिकाणचे होते आणि काम करणारे नेते त्या ठिकाणचे होते. आणि म्हणून मित्रांनो, आज राज्याचा क्रीडामंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की इथलं विभागीय क्रीडा संकुल आपल्याला अतिशय भव्य दिव्य आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून त्याच्याकरता जो काही निधी लागेल तो सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम भविष्य काळामध्ये मी त्या ठिकाणी करेन हा शब्द सुद्धा या ठिकाणी देतो. आणि बलभीम वाचनालयाची स्थापना ज्या हेतूनं रमेश बियाणी साहेब आपण करताय केलेली आहे, तुमचा हेतू खूप शुद्ध आहे, स्वच्छ हेतू आहे की लोकांनी आवड लोकांची वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे, खूप चांगल्या पद्धतीने तुमचं काम आहे. खरं दयानंद शिक्षण संस्थेचं सुद्धा जेवढं म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकाला घेऊन तुम्ही त्या ठिकाणी काम करतायत. आज आमचे इथं प्राचार्य गायकवाड साहेब बसतेत, खूप चांगल्या तुमच्या लावटी साहेब असतील, तुमच्या संदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते बोलले जातात. आणि म्हणून तुमच्यासुद्धा संस्थेला माझ्या डिपार्टमेंटकडून जे जे काही मदत लागेल ते सुद्धा मी मदत करण्याचं काम भविष्यामध्ये या ठिकाणी मी करेन हा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देतो मित्रांनो. आणि अनेक मागण्या आमचे बिराजदार साहेबांनी आता माझ्याकडे मागणी केली, पण बिराजदार साहेब आमदार फंड हा
माझ्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त माझ्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त कुठं मी देऊ शकत नाही, कारण शासनाचा नियमच त्या ठिकाणचा आहे. म्हणून विजयराव, ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो, कारण एवढं इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे आहे. तुम्ही एक 100 जरी ग्रंथालय तुमच्या सगळ्या युनिटच्या ताब्यात जर घेतला तर त्याचं खूप चांगला कार्यक्रम. खरंच मेखले साहेब, जगन्नाथ पाटील साहेब, बियानी साहेब, चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी येत आलं. खूप वेळ बसायचं इच्छा होती, तरी पण मला खूप कार्यक्रम असल्यामुळं मला त्या ठिकाणी जावं लागतोय. परत एकदा मनापासून तुम्हा सगळ्यांनाच या ग्रंथालयाच्या, माळोदकर साहेब, या ग्रंथालयाच्या कार्यक्रमाला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि हे सरकार जे जे तुम्ही मागण्या घेऊन मुंबईत येचाल, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः येऊन, अभिमन्यू पवार साहेबांचं सुद्धा तुम्हाला माहीत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचे ते उजवे डावे हात आहेत, आणि त्याच्यामुळं तेही सोबत असतील तर आपण जोमानं तुमचे जे काही प्रश्न असतील, कारण बोलाचा भातच बोलाची कडी होऊ नये. हे अनेक नेते येतात, भाषण करतात, मोठे मोठे आश्वासन देतात आणि निघून जातात. माझं तसं नाही, मी जे बोलतो जो कोणी पाठपुरावा करेल त्या पाठपुरावा केलेला 100% प्रयत्न केल्यानंतर त्याला यश येते हे मला माहीत आहे. त्याचं उत्तम उदाहरण मी आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्यातली एक टीम तयार करा, जे जे काही तुमचे प्रश्न असतील व्यवस्थितरित्या त्याची मांडणी करा. ते राज्याचे मुख्यमंत्री, दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडं मी स्वतः येऊन, मी मंत्री म्हणून चेंबरमध्ये बसून त्यांना बोलून घेऊन नाही, मी स्वतः येऊन ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम करेन हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, वंदे मातरम. धन्यवाद साहेब, अत्यंत सुरेख असा आपण मार्गदर्शन केलं. कृपया एकच मिनिट आपले हस्ते, कृपया एक मिनिट आपले हस्ते, पुरस्कार वितरण होणार आहे. औरंगाबादहून ते आलेले आहेत. एकच मिनिट, आपण आता ज्या ठिकाणी सांगितलात मित्र आणि ग्रंथ मोजकेच असावेत पण चांगले असावेत म्हणून आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कैलासवासी ऍडव्होकेट त्र्यंबकदासजी झंवर काका यांच्या नावाने आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार या वर्षी 2023 पुरस्कार प्राप्त आहेत. माननीय भास्कर बाळकृष्ण आर्वीकर, छत्रपती संभाजीनगर यांच्या उत्कृष्ट कार्याला आम्ही प्रणाम करतो. आणि सन्माननीय कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष साहेब आणि झंवर काकाचे चिरंजीव ब्रिजमोहनजी झंवर साहेब, या पुरस्काराचं स्वरूप आहे रोख 11,000 रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र. ऍडव्होकेट स्वर्गीय त्र्यंबकदासजी झंवर काका यांनी महाराष्ट्रामध्ये पायपीट करून गाव तेथे ग्रंथालय चालू केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हा पुरस्कार भास्कर बाळकृष्ण आर्वीकर छत्रपती संभाजीनगर यांना प्राप्त झालेला आहे. यानंतर दुसरं 11,000 रुपये रोख प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र या ठिकाणी मंत्री महोदयांच्या हस्ते आर्वीकर काकांना त्या ठिकाणी देण्यात येत आहे. यानंतर स्वर्गीय मारुती चिरके जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथपाल म्हणून सौभाग्यवती गोकर्णा संजय सूर्यवंशी, आपण ही व्यासपीठावरती जायचं आहे, आपल्याला या ठिकाणी मंत्री महोदयांच्या हस्ते आणि अमित भैया देशमुख साहेबांच्या हस्ते रोख 2,500 शाल आणि श्रीफळ देऊन आणि मोमेंटो देऊन आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी भैया साहेब या ग्रंथालय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला राज्यस्तरीय ऍडव्होकेट त्र्यंबकदासजी झंवर आणि जिल्हास्तरीय स्वर्गीय मारुती चिरके आदर्श ग्रंथपाल पुरस्कार या ठिकाणी आपण वितरण करत आहोत. तसेच स्पर्धा परीक्षा आणि कुंभ विकास या अंकाचंही विमोचन या ठिकाणी होणार आहे. मी मंत्री महोदय साहेबांना आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सौभाग्यवती गोकर्णा संजय सूर्यवंशी यांना जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार, प्रत्येक वर्षी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं हे पुरस्कार दिले जातात, यावर्षीही या दोघांच्या कार्याला हे पुरस्कार दिलेले आहेत.
मी मंत्री महोदय साहेबांना शेवटची विनंती करणार आहे की मुलांच्या जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेला फार महत्व असतं आणि विकास कुंभ आणि स्पर्धा परीक्षेच्या अंकाचं विमोचन आपल्या शुभ हस्ते करावं. या ठिकाणी मुख्य संपादक दिगंबर इंगळे यांना विनंती करतो की आपण अंक देऊन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्या अंकाचं विमोचन करावं. सुंदर मुलांच्या जीवनामध्ये स्वप्न असतात ते साकार करण्यासाठी पुणे येथून सलग 8 वर्षापासून हा अंक निघतो आणि आजही हा अंक स्टॉलवरती आपल्या सर्वांच्या ठिकाणी सर्वांना उपलब्ध आहे. धन्यवाद बनसोडे साहेब. यानंतर आपण विनंती करणार आहोत मान्य अशोक रावजी गाडेकर साहेब प्रभारी ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य. आपण सन्माननीय औशाचे लोकप्रिय आमदार आदरणीय पवार साहेब यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. अभिमन्यू पवार साहेब. लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे 39वे वार्षिक अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अमित भैया देशमुखजी, आत्ताच आपलं मनोगत व्यक्त करून गेलेले या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे मित्र संजीवभाऊ बनसोडे, आदरणीय रमेशजी बियाने साहेब, डॉक्टर गजाननजी कोटेकर, अशोकजी गाडेकर, प्रशांत प्राचार्य शिवाजीरावजी गायकवाड सर, आमचे मित्र जगन्नाथराजी पाटील, सुनीलजी हुसे सर, रामजी मेकले, संजयजी मस्के, प्रभाकरजी कापसे, रमेश्वरजी पवार, संतोषजी रुसे, भास्करजी आर्वीकर, अनिलजी सूर्यवंशी, ब्रिजमनजी झंवर, या निमित्तानं मंचावरील सर्वच मान्यवर, कारण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, मी सर्वांचीच काही नावं घेणार नाही, कारण सर्वच मान्यवर मंडळी समोरील सगळी विद्वान मंडळी बंधू भगिनी तरुण मित्रांनो, बलभीम वाचनालयाच्या माध्यमातून आजचं हे 39वं अधिवेशन होत आहे. मी बलभीम वाचनालयाचंही अभिनंदन करेल आणि या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमचे मित्र रमेशजी बियानी यांचंही अभिनंदन मानेल आणि आभारी मानेल की या सगळ्या लोकांना आपण आज या ठिकाणी समावून घेतलं आणि आम्हालाही या निमित्तानं आपण या कार्यक्रमाला बोलवलं. सुंदर असा कार्यक्रम आहे, खरं म्हणजे ग्रंथालय चळवळीचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहतो आपण स्वामी रामानाथनजी रंगनाथनजी आणि खरं म्हणजे महाराष्ट्राला ओळख करून देणारे. म्हणजे झंवर काका म्हणलं की समीकरणच ग्रंथालयाचं येतं, म्हणून झंवर काकालाही या निमित्तानं मी अभिवादन करतो. आणि या जिल्ह्यामध्ये विशेषतः ग्रंथालय चळवळीला पुढे नेण्यामध्ये ज्या सिंहाचा वाटा आहे त्या आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख यांनाही या निमित्तानं अभिवादन करतो, कारण झंवर काका आणि विलासरावजींचं एक अतूट वेगळं नातं होतं. जिथं जिथं विलासरावजी असायचे तिथे झंवर काका असायचेच आणि झंवर काका जे म्हणतील ते विलासरावजी करायचेच असा एक परिपाठ त्या काळामध्ये होता. दुर्दैवाने ते दोघेही आज नाहीत, पण ग्रंथालय चळवळ जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी आसूळजी असतील सगळीच मंडळी करताय, याचा खूप मला आनंद आहे. खरं म्हणजे आपण गावोगावी शिक्षण संस्था काढल्या गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये, त्या शिक्षण संस्थेचा हेतू हाच होता की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे, समाज शिक्षित झाला पाहिजे. या दृष्टीनं त्या काळामध्ये सगळ्याच धोरणांनी शिक्षण संस्था काढल्या आणि त्याच धर्तीवर ग्रंथालय सुद्धा काढले गेले की गावागावामध्ये ग्रंथालय पोचले पाहिजे, गावामध्ये वाचनालय पोचले पाहिजे, वाचनाची आवड निर्माण व्हायला पाहिजे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सांगून ठेवलेलं आहे, वाचाल तर वाचाल, नाही वाचाल तर काहीच होणार नाही, त्यामुळे वाचल्याशिवाय पर्याय नाही. पण आजच्या काळामध्ये इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून वाचायला पण पर्याय दिला आहे, स्टोरी टेल वाचायला पण पर्याय दिला आहे, म्हणजे ऐकायचं कानामध्ये घालून. पण ऐकणे आणि वाचण्यामध्ये खूप फरक आहे आणि लिहिण्यामध्ये खूप फरक आहे, कारण जे उत्कृष्ट लेखन ज्याला करायचं असेल किंवा लिहिता कुणालाही येतं, ज्याचं वाचन झालं त्याला लिहिता येतं, अन्यथा लिहिताच येत नाही. म्हणून मधल्या काळामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा सुरू झाल्या त्यावरही आपली मागणी होती की डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा व्हायला पाहिजे, कारण अधिकाऱ्याला पर्यायावर एखाद्या विषयावर लिहा मत म्हणलं की आज लिहिताच येत नाही. डिस्क्रिप्टिव्ह झाल्या ज्यावेळेस विचाराची कक्षा रुंदावते,
वाचल्याशिवाय ती रुंदावत नाही आणि वाचल्याशिवाय जग कळत नाही. आम्हीही लहान असताना याच कॉलेजचा आम्ही विद्यार्थी होतो. आपल्या जुनं कलेक्टर ऑफिसला एक वाचनालय होतं, बचत वाच ग्रंथालय काहीतरी त्याला नाव. तिथं आम्ही आमच्या काय 500 रुपये डिपॉझिट होतं, डिपॉझिट भरून आम्ही पुस्तकं वाचून घेऊन जायचो, कोणा परत करायचो आणि उशीर झाला दंड पण लागायचा 1 रुपया काहीतरी, मला ते आठवतं आहे अजून. पण खरं हे अलीकडच्या काळामध्ये आमचंही वाचन खूप कमी झालं आहे, त्यामुळं वाचनाची आवड ही लहानपणापासूनच लागली पाहिजे, तरच ते वाचन पुढे टिकतं. नाहीतर अन्यथा आज पेपरसुद्धा वाचत नाही कोणी. पेपर घरोघरी येतात का, तर अनेकाच्या घरी पेपरसुद्धा येत नाही. म्हणजे पेपर वाचला पाहिजे, पेपरमधला अग्रलेख वाचला पाहिजे हे सुद्धा सांगायची पाळी आज विद्यार्थ्यावर आलेली आहे असं मी म्हणेल. म्हणून आपण ही ग्रंथालय चळवळ जी आहे, गाव तिथं ग्रंथालय असेल तर ग्रंथालय खरं म्हणजे 675 आहेत का 1200-1300 मला त्याच्याशी देणं गेलं नाही आहे. ग्रंथालय आहे ते अस्तित्वात असलं पाहिजे. आज दुर्दैवांना म्हणा काय म्हणा मी काय टीका टिप्पणी करणार नाही, पण अनेक ठिकाणी ग्रंथालय कागदावरच आहेत, ते मूळ स्वरूपामध्ये आले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ग्रंथालय आहे, पुस्तकं आहेत, कुणाचं कपाटामध्ये ठेवलेली आहेत, मी सगळेच काय म्हणत नाही, पण बऱ्यापैकी ही संख्या आहे. यावरही तुम्ही लोकांनी चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आपण वचनाने काढलं कशासाठी, त्याचा हेतू काय आहे आणि कर होतं आहे काय, आणि यानंतर तुम्ही शासनाकडे मदत मागायला या, शासन पूर्णपणे मदत करायला तयार आहे. ज्या ज्या शासनाच्या अपेक्षा तुम्ही आता संजय मसुडेकडे पत्र दिलेलं आहे, मी संजयजींची पत्र मलाही तुम्ही कॉपी दिलेली आहे. आदरणीय दादा असतील, पुढे CM DCM पर्यंत त्याची गरज नाही या विषयासाठी, छोटा विषय आहे हा विषय, चंद्रकांतदादाच्या लेवलला आपण निपटून टाकू. पण खऱ्या अर्थानं माझं जे चिंतन आहे किंवा माझं जे म्हणणं आहे ते अतिशय स्पष्टपणे आहे. गाव तिथं ग्रंथालय आहे तर ते असलंच पाहिजे, ग्रामपंचायतच्या बाजूला असेल किंवा वरती असेल, आणि ते वाचनालय सर्वसमाजासाठी खुलं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. अन्यथा ते पुस्तक उगा आपण पुस्तक घ्यायचे आणि भरती करायची ह्याला माझा स्पष्टपणे आक्षेप आहे. सुधारता येतं, सुधारलं पाहिजे असं माझं मत आहे. बरेच ग्रंथालय आमच्या किल्दारीला वाचनालय खूप चांगलं वाचनालय आहे आमचं, तिथं पुस्तकं आहेत, विद्यार्थी येतात, वाचतात, अभ्यास करतात. आणि आता ह्या वाचनासोबतच मोबाईल वाचनालय त्यांनी आता काढलेलं आहे. मोबाईल वाचनालय एक अतिशय चांगली संकल्पना या निमित्तानं रमेश बियाणे यांनी मांडली. हे खरं आहे की अनेक ठिकाणी गावागावामध्ये असेल किंवा वार्डावार्डामध्ये असेल की जी बुजुर्ग लोकं आहेत त्यांना चलता येत नाही किंवा वयोमानानं आता काठी हातामध्ये आली आहे, त्या लोकांना वेळ विरंगुळा करण्यासाठी वाचनाची आवश्यकता आहे. आणि त्यांना जर वाचायला आपण नेऊन दिलं तर ते नक्की वाचतील, कारण त्यांची ती जी पिढी आहे त्यांची 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी ते वाचनामधूनच आलेले आहेत. त्यांना वाचनाचा नाद आहे, आनंद आहे, त्या वाचनामध्ये आनंद येतो. शेवटी खरं म्हणजे मोबाईलवर ऐकणं आणि वाचणं, वाचण्यामध्ये जो आनंद आहे ते वाङ्मय मराठी जे वाचायला मिळतं त्यातून जे लवचिकता आपल्याला मराठी भाषेची कळते ती ऐकून कळणार नाही. आणि शेवटी वाचल्याशिवाय लिहिता पण येणार नाही. आपल्याकडे खेड्यामध्ये म्हणतात सौ बका एक लिखा, बरोबर आहे ना, लिहिता कधी येतं, वाचल्याशिवाय लिहिता येणार नाही. म्हणून वाचण्याची सवय ही विद्यार्थी दशेपासून असली पाहिजे असं माझं मत आहे. आणि या प्रवासामध्ये ग्रंथालय चळवळ अतिशय उत्तम काम करू शकते असं माझं मत आहे आणि करावी अशी माझी अपेक्षा आहे. आजही खेड्यामध्ये शिक्षण संस्था आहेत, शाळा आहेत, कॉलेज येऊ लागले, पण वाचनापासून विद्यार्थी लांब लांब चालले. मोबाईलच्या नादामध्ये मोबाईलमध्ये सगळं सापडतं आहे, पण तरीसुद्धा मोबाईलवरसुद्धा पुस्तकं आज अवेलेबल आहेत वाचायला, पण वाचण्याकडे कल कमी, ऐकण्याकडे जास्त आहे. हेडफोन लावला ऐकत बसले, ते ॲप आहे स्टोरीटेल, माझ्याकडे पण ॲप आहे ते. आपल्याला काय आता आपलं धावतं जीवन आहे म्हणून आपण कधी कधी ऐकतो, पण विद्यार्थी दशेमध्ये वेळ असतो. अशेवटी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये ज्यावेळेस तुमचं ग्रुप डिस्कशन असतं, आता ज्यावेळेस आता आजकाल MPSC आणि UPSCकडे खूप कल विद्यार्थ्याचा वाढला आहे स्पर्धा परीक्षेकडे, आणि स्पर्धा परीक्षामध्ये शेवटी ज्यावेळेस मुलाखती होतात त्या मुलाखतीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप तुम्हाला उत्तर द्यावे लागतात किंवा ज्यावेळेस लिहावं लागतं. आता MPSC 2025 डिस्क्रिप्टिव्ह आलेली MPSC आहे, त्यामुळे त्यावेळेस मात्र विद्यार्थ्याचा कस लागणार आहे. आणि जे वाचलेले विद्यार्थी आहेत तेच या कॉम्पिटिशनमध्ये तरतील, अन्यथा ते फेल होतील असं माझं मत आहे. म्हणून आत्तापासूनच आपण मंडळींनी, आमच्यासहित सगळ्यांनी, आमचंही चुकत असेल मी काय नाही म्हणत नाही, पण आपण सगळ्यांनीच या विषयामध्ये गांभीर्यपूर्वक पाहिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळवलं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. आणि जे विद्यार्थी वाचतील ते पुढच्या स्पर्धेमध्ये टिकतील असंही माझं मत आहे. या निमित्तानं खरं म्हणजे रमेश बियाणे साहेबांनी अतिशय आग्रहानं मला एका चांगल्या कार्यक्रमाला बोलावलं आणि थांबवलं, त्याबद्दल मी रमेश बियाणे साहेबाचंही मी आभार मानेल. आणि आपल्या नगर परिषदच्या समोर एक चांगलं वाचनालय आहे, शिवाजी वाचनालय आहे ना, अजून आहे का ते, शिवछत्रपती वाचनालय,
ते चांगलं वाचनालय अशी वाचनालयाची परंपरा आपल्याकडे आहे. अनेक ठिकाणी चांगली चांगली वाचनालयं आहेत पण ती वाचनालयं पुन्हा मी तेच सांगतो की लोकांच्या उपयोगी आली पाहिजे. आणि पेपर किती जरी इंटरनेट आलं किती जरी काय असलं आजसुद्धा पेपरमध्ये आलेली बातमी खरी धरली जाते. किती जरी मीडिया सोशल मीडिया आला किती इलेक्ट्रॉनिक मीडिया आला तरीसुद्धा पेपरला बातमी आली आहे का असा खेड्यातला माणूस आजही विचारतो. समजा एखाद्या आमदारानं काम केलं मीडियावर टाकलं त्याला आज लोक घरी धरत नाहीत पेपरला आलं का हा मग खरं आहे अशी परिस्थिती आहे. म्हणून वाचनाकडं आजही जो कल आहे आणि त्या अपेक्षा वाचकाकडून ज्या आहेत या अपेक्षा आपण मंडळींनी पूर्ण कराव्या. तुमच्या ज्या अपेक्षा आमच्याकडून आहेत राजकारणी म्हणून आम्ही भैयाकडे असतील किंवा संजीवभाऊकडे असतील किंवा माझ्याकडे असतील या 100% आम्ही पूर्ण करू. शेवटी आम्ही जरी वेगवेगळ्या विचार याच्यामध्ये वाढत असलो किंवा हे असलो लातूर जिल्हा म्हणून किंवा लातूरसाठी म्हणून जे जी काही विकासाची कामं असतील किंवा जे तुमचे विषय असतील सामाजिक विषय असतील समाजाला निगडीतचे विषय असतील या सगळ्या विषयामध्ये आम्ही सगळी मंडळी एक दिलानं आणि एका एकजुटीनं काम करतो हे आपण पाहिलेलं आहे. आणि तीच परंपरा जी स्वर्गीय विलासरावजींनी स्वर्गीय निलंगेकर साहेबांनी असेल किंवा शिवराय पाटील चाकूरकर साहेबांनी जी परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे. खरं म्हणजे लातूरचं राजकीय वातावरण खूप वेगळं आहे. लातूरचं वातावरण बाजूच्या जिल्ह्यामध्ये जाऊन बघा कसं आहे. मग लातूरच्या वातावरणाला ह्या जो वारसा लाभलेला आहे हा वारसा आम्ही मंडळी पुढे नक्की नेऊ एवढं आश्वासन देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय पवार साहेब. आपल्या बोलण्याचा सार म्हणजे पुस्तक नसलेलं घर खिडक्या नसलेल्या खोलीप्रमाणे असतं. जिथे ग्रंथ नाही तिथे ज्ञान नाही आणि ग्रंथालयाविना जे गाव राहील त्याला काहीच अर्थ नाही या उक्तीप्रमाणे ग्रामपंचायत तिथे ग्रंथालय असावं या आपल्या ज्या आपला जो माणस आहे तो निश्चित या ग्रंथालय अधिवेशनाच्या माध्यमातून पूर्ण होईल. त्यानंतर ज्यांच्यासाठी मला एवढंच म्हणावं असं वाटेल तुमच्यासाठी काही करू साथ आम्हाला द्याल का तुमच्यासाठी काही करू साथ आम्हाला द्याल का आयुष्यभर वाट पाहू पुन्हा पुन्हा या ग्रंथालय अधिवेशनास पुन्हा पुन्हा याल का या अपेक्षेसह या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय आमदार माजी नामदार अमितरावजी विलासरावजी देशमुख साहेबांना विनंती करेन सन्माननीय अध्यक्षीय बीजभाषण करावं. लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे 39वे वार्षिक अधिवेशन ज्याच्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत या अधिवेशनाचे उद्घाटक महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेजी ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते विधिमंडळातले माझे स्नेही आणि औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवारजी माझे स्नेही डॉक्टर जगन्नाथ पाटीलजी डॉक्टर शिवाजी गायकवाडजी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं आणि या अधिवेशनासाठी ज्यांनी पुढाकार घेतला यजमानपद स्वीकारलं ते बलभीम वाचनालय लातूरचे अध्यक्ष रमेश बियानीजी डॉक्टर ब्रिजमोहन झवर प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर पवार संतोष ससे प्रभाकर कापसे संजय मस्के राम मेकले सुनील हसे गंगाधर पटने बलभीम वाचनालय लातूर याचं संचालक मंडळ सन्माननीय व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सारे सन्माननीय दिवसभर आपलं हे अधिवेशन या ठिकाणी सुरू असणार आहे त्यामुळं मी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. पत्रकार बंधू भगिनी
आणि मित्रांनो, लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे 39वे अधिवेशन यात मला सहभागी होता आलं याचा मला मनस्वी आनंद आहे. संजय बनसोडेजी यांनी या अधिवेशनामध्ये या अधिवेशनाचं उद्घाटन केलं. त्यांनी आपल्या ज्या सरकारकडे मागण्या आहेत त्या मागण्या देखील नोंदवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर निश्चितच सरकार दरबारी जे आपले रेंगाळलेले प्रश्न आहेत ते रेंगाळलेले प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये. अरे हे घे बाबा, हे घ्या, ते नक्कीच लक्ष देतील आणि मार्ग काढतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. संजय बनसोडे आहेत, अभिमन्यू पवार आहेत, यांनी देखील ग्रंथालय याला अनन्य साधारण महत्त्व आहे हे त्यांनी आपल्या विचारातनं या ठिकाणी व्यक्त केले आणि हे खरं आहे. अभिमन्यू पवारजी यांनी देखील असं सांगितलं, वाचेल तो वाचेल, अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये. या जगामध्ये, या जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला आपला जर ठसा उमटवायचा असेल तर मग शाळा, कॉलेज, विद्यापीठं ही तर महत्त्वाची आहेतच, पण ग्रंथालय देखील त्याचा एक अविभाज्य भाग आहे हे देखील त्यांनी अगदी सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. वाचेल तो वाचेल. आणि याचा सार जर आपण समजून घेतला तर खऱ्या अर्थानं ग्रंथालय यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतायत असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. आणि वैचारिक लढाई, म्हणजे आपली एक वैचारिक लढाई आहे, आपलं काही वैयक्तिक लढाई नाही. म्हणजे आता संजय बनसोडे तर नाही आहेत, ते आपले विचार व्यक्त करून गेले, आज ते एका पक्षाचे आहेत, अभिमन्यू पवार एका पक्षाचे आहेत, मी एका पक्षाचा आहे. आणि ही वैचारिक लढाई आहे, ही काही वैयक्तिक लढाई नाही आहे. आणि वैचारिक लढाईचं हत्यार हे पुस्तक आहे, तुम्ही सांगितलं तुमच्या मनोगतामध्ये. आणि मग पुस्तकं कुठं उपलब्ध होतात? ती ग्रंथालयामध्ये, वाचनालयामध्ये. आणि म्हणून सरकारनं देखील याच्याकडं अधिक लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मागेल त्याला शेततळं आपण असं हे सरकारची घोषणा आहे आणि ती चांगली आहे. मागेल त्याला ग्रंथालय अशी एक योजना नव्यानं आणण्याची गरज आहे हे अभिमन्यू पवारजी मी आपल्याला इथं आवर्जून सांगू इच्छितो. मागेल त्याला ग्रंथालय आणि ग्रंथालयाला मागेल तेवढा निधी, हे खरं म्हणजे सरकारने ही भूमिका स्वीकारली पाहिजे. आणि मला विश्वास आहे, संजय बनसोडे आहेत, अभिमन्यू पवार आहेत, मी तर तुमच्या अनेक अधिवेशनाला आलेलो आहे. किल्लारीला झालं होतं आपलं अधिवेशन, किल्लारीला, त्यावेळेला मी तिथं हजर होतो. त्र्यंबकदासजी झंवर यांचे आमचे अगदी कौटुंबिक संबंध, म्हणजे साहेबांच्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या राजकारणाच्या प्रवासामध्ये त्र्यंबकदास झंवरजी यांचा सिंहाचा वाटा. आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे राज्य सांभाळायचे आणि त्या काळामध्ये त्र्यंबकदास झंवरजी हे जिल्हा सांभाळायचे, अशी एक त्यांची मैत्री ही राहिलेली आहे आणि अनेक दशकं. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना
या चळवळीला न्याय देण्यासंदर्भामध्ये अनेक पावलं अनेक निर्णय त्या काळामध्ये झाले आणि मग त्यानंतर आता पुन्हा तुमच्याकडं लक्ष देण्याची वेळ आलेली आहे आणि मला खात्री आहे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी निश्चितच एकंदरीत त्यांचा दृष्टिकोन हा अनुभवल्यानंतर आणि पाहिल्यानंतर अभिमन्यू पवारजी आपण नक्कीच त्यांच्याकडे ही विनंती आपण जर केली तर भरघोस असा निधी या ग्रंथालय चळवळीला ते देतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. संजय बनसोडेंनी महायुती सरकारचं खूप कौतुक केलं. संजय बनसोडेंची अनेक भाषणं याच व्यासपीठावरनं आणि याच माईकवरनं अनेकांनी ऐकलेली आहेत आणि जसा काळ बदलत चाललेला आहे तसा तसा त्यांच्या भाषणामधला देखील कल हा बदलत राहतो. त्यांनी प्रधानमंत्र्यांचं कौतुक केलं, हे तर केलंच पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं, उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं, एक नाही दोन उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आणि मग या सगळ्यांचं कौतुक करत असताना आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं कौतुक कमी होऊ नये असं जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये बारामतीमध्ये गेलो असताना सकाळी 5 मी मॅरेथॉनच्या उद्घाटनाला होतो आणि दादा कुठेत म्हटल्यानंतर मला असं सांगितलं की पहाटे 4 ते कामाची कामाची पाहणी करतायत. सूर्योदय अलीकडं साधारणतः 7:45 होतो सूर्योदय. सूर्यप्रकाशामध्ये पाहणी होते असं पण ऐकलं होतं. चंद्रप्रकाशामध्ये पाहणी सुद्धा अलीकडं होऊ शकते हे आपल्याला आमच्या मित्राने आज एक नवा आयाम त्यांनी आम्हाला तुमचं नाही चाललं एक नवा आयाम नवा पायंडा आता त्यांनी घालून दिलेला. म्हणजे राजकारणामध्ये अलीकडे काय काय होऊ शकतं. राजकारणामध्ये धोरणं ठरवली पाहिजेत, काम केलं पाहिजे हे आपण समजू शकतो पण श्रेय घेण्याकडं आता अलीकडं जी रसिकेत सुरू झालेली आहे श्रेय म्हणजे अगदी काम होण्या अगोदरच श्रेय घेण्याकडं जी रसिकेत सुरू झालेली आहे. आणि खरं म्हणजे आम्हाला त्याची फार चिंता नाही कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत. आता त्याची चिंता खरं म्हणजे अभिमन्यू पवार तुम्ही केली पाहिजे खरं आहे की नाही. आता साधारणतः जे मंत्र्यांचं भाषण आपण ऐकलं आम्हाला असं वाटलं की तेच भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणजे तुम्हाला देखील तुमच्या नेत्याचं कौतुक करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाही या अगोदरच मैदान मारणं ज्याला म्हणतो आणि म्हणून तुम्हाला खरं म्हणजे माझी आग्रहाची विनंती आहे की पुन्हा असा जर कार्यक्रम लातूरमध्ये किंवा इतरत्र कुठेही असा आयोजित झाला तर मंत्र्याच्या अगोदर आपण बोललं पाहिजे. आणि लातूरची ही परंपरा आहे. आता याच्यामध्ये काही कुठं टीका टिप्पणी हे आम्ही सगळे वेगवेगळ्याचे विचाराचे जरी असलो तरी वैयक्तिक संबंध किंवा वैयक्तिक रित्या एक लातूरची जी काही परंपरा आहे निवडणुकीपुढतं राजकारण म्हणजे जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्याला नेहमी सांगितलं निवडणुकीपुरतं राजकारण आणि मग त्याच्यानंतर समाजकारण आणि समाजकारणामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करावं लागतं आणि तेच सूत्र विशेषतः अभिमन्यू पवार तुम्ही देखील याचा उल्लेख केला की लातूरची जी संस्कृती आहे ती पुढं आपल्याला न्यायची आहे आणि हेच खरं आहे.
हेच आपण जोपासलं पाहिजे आणि त्या दिशेनं खऱ्या अर्थानं आपल्याला पुढं जायचं आहे. आज खरंच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही पिढ्यानपिढ्या हे काम करताय आणि तुम्ही पिढ्या घडवण्याचं काम करताय आणि खऱ्या अर्थानं राज्य सरकारनं किंवा कुठल्याही सरकारनं किंवा कुठल्याही व्यवस्थेनं सर्वाधिक लक्ष जर कुठल्या घटकाकडे द्यायचं जर निश्चय केला तर तो तुमच्याकडं आपल्याला सरकारनं लक्ष द्यायला हवं. दिलं नाही असं मी म्हणत नाही, पण ज्या पटीमध्ये द्यायला हवं कदाचित त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता झाली असेल. आता आपण सातवा वेतन आयोग याची चर्चा करतो, पण त्यांना जे काही वेतन लागू होत आहे ते म्हणजे कोणत्या वेतन आयोगामध्ये बसतं हा देखील मोठा प्रश्न आहे. किमान वेतन सुद्धा नाही, मिनिमम वेजेस सुद्धा नाही. आणि म्हणून आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येत आहे, त्याच्यानंतर पावसाळी अधिवेशन येईल, आम्ही हे मुद्दे उपस्थित करूच, पण त्याची वेळच येणार नाही याची काळजी अभिमन्यू पवार घेतील याची मला खात्री आहे. कारण त्यांच्या देखील कामाचा झपाटा अनेकांनी पाहिलेला आणि म्हणून त्याचंसुद्धा मला इथं कौतुक करावं असं वाटतं की लोकांसाठी, समाजासाठी, आपल्या भागासाठी आपल्याला जे करता येईल ते प्रामाणिकपणे करण्याचा वसा त्यांनी उचललेला आहे. आणि म्हणून आता हा तर जिल्ह्याचा प्रश्न आहे, जिल्हा ग्रंथालयाचं हे अधिवेशन आहे आणि लातूर जिल्ह्यामधून ही एक आपल्याला संधी आहे. लातूर जिल्ह्यामध्ये अधिवेशन होते आणि या अधिवेशनामध्ये ज्या मुद्द्यांची चर्चा झाली त्या मुद्द्यांवर निर्णय झाले आणि राज्य सरकारनं ते सगळे मुद्दे मान्य केले हे दाखवून देण्याची संधी लातूरला उपलब्ध झालेली आहे. आणि मी देखील देवेंद्र फडणवीसजींना आग्रहानं विनंती करेन, मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना देखील विनंती करेन, महाराष्ट्रामध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याचं हे पहिलंच उदाहरण आहे अलीकडच्या काळामध्ये. कदाचित तुम्हाला जगन्नाथ पाटील मागच्या काळामध्ये असं काही होतं का मला माहिती नाही, पण हे पहिल्यांदाच घडतं, पूर्वी नव्हतंच. आणि ही एक व्यवस्था आता या नव्या आता त्यांनी केलेली आहे म्हणून कदाचित भविष्यात सुद्धा असेच दोन चार उपमुख्यमंत्री करावे लागतील असं दिसत आहे. नाही नाही कसं होईल ते CM सुपर CM वगैरे असं होऊ शकतं, CM सुपर CM वगैरे वगैरे, शॅडो CM. आणि या अधिवेशनामध्ये लातूरचे जे काही मुद्दे आहेत जे सरकारकडनं या ठिकाणी होणं आवश्यक आहे त्यामध्ये जिल्हा ग्रंथालयाला इमारत नाही, त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये अनेक वर्ष त्याच्यामध्ये प्रयत्न होत आहेत आणि म्हणून ती जागा देखील अजून उपलब्ध झालेली नाही. आणि म्हणून अभिमन्यू पवारांना देखील माझी अशी विनंती आहे की आपल्याला त्या संदर्भामध्ये देखील लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा ग्रंथालयासाठी एक सुसज्ज अशी इमारत आपल्याला त्या ठिकाणी उभी करावी लागेल. नाही ते जे झालं आहे ते काही म्हणजे ते लातूरला साजेसं नाही, जी जागा किंवा ते शेडमध्ये आहे ते आमची ती कल्पना नाही. कुठं हा मग झाली असेल तर चांगलं आहे, पण 10 गुंठ्यामध्ये ती उभं राहील का ते पाहावं लागेल. पण त्याला चांगला भरीव निधी आणि तिथं अद्ययावत व्यवस्था म्हणजे अगदी डिजिटल लायब्ररी तिथं करता आली पाहिजे, रीडिंग रूम्स,
रिसर्च सेंटर्स आणि ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांचं देखील एक मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी उभं करता आलं पाहिजे अशी एक व्यवस्था तिथं आपल्याला करावी लागेल. शहर ग्रंथालय जे छत्रपती शिवाजी ग्रंथालय जे आपलं आहे लातूर शहराच्या टाउन हॉल परिसरामध्ये ते देखील जीर्ण झालेलं आहे आणि ते शिवराज पाटील साहेबांच्या काळामध्ये उभं राहिलं हो नगराध्यक्ष असताना आणि आता त्याचं पुनर्विकास करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि त्याला देखील आम्ही निश्चित गती देऊ आणि तालुका ठिकाणीसुद्धा जर ग्रंथालय आपल्याला उभे करता आले म्हणजे आता तालुक्याच्या ठिकाणी आपण सांस्कृतिक सभागृह देतो क्रीडा संकुल देतो खेळाचं मैदान देतो व ग्रंथालय का देत नाही. कारण या ग्रंथालयांमध्ये हे गावामध्ये आपल्याला किंवा शहरामध्ये वॉर्डमध्ये हे सगळे ग्रंथालय सुरू होऊ शकतात. मला असं वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये या ग्रंथालय चळवळीचा जन्म झालेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला जर दिशा द्यायची असेल तर नक्कीच या लातूर जिल्ह्यामधून काही चांगले निर्णय आणि काही पावलं ठोस इथून उचलली जातील ही खात्री मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. यापेक्षा अधिक भाष्य करणं मी उचित मानत नाही. तुमचं अधिवेशन आहे आणि दिवसभर हे सत्र सुरू होणार आहे. ग्रंथदिंडी आज आपण लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणाहून या कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत काढली त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असं मला बियाणीजी सांगत होते आणि हे जे म्हणजे ग्रंथ एकत्रित केलेले आहेत आणि त्याचं जे एक प्रतीक तुम्ही इथं उभं केलं आहे त्याच्यामध्ये देखील महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत ज्ञानेश्वर अशा काही पुस्तकांचं तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे त्याचं पूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्याबद्दलही आयोजकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. जगन्नाथ पाटील तुम्ही सुरुवातीला उठलात आणि म्हणालात अर्ध्या मिनटात मी बोलणार आहे. आम्हाला आश्चर्य वाटतं की अर्ध्या मिनटात कसं बोलता येतं पण तुम्ही अर्ध्या मिनटात बोलून बसलात याचं मला कौतुक आहे. खरंच म्हणजे विचारवंत माणूस कसा असतो हे जगन्नाथ पाटलाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. अर्ध्या मिनटामध्ये बियाणीजी यांनी खूप दिवसापासून माझ्याकडे आग्रह धरला आणि आपल्याला हे अधिवेशन या ठिकाणी घ्यायचं आहे. आज अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे रमेश बियाणींचा जो एक सामाजिक अंग आहे सामाजिक अंगाचं प्रदर्शन किंवा अनुभव आज आम्हाला होतो आहे. खरं म्हणजे ही चळवळ जिवंत राहिली पाहिजे या चळवळीला व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे अशा हेतूनं त्यांनी पुढाकार घेतला. खरंच टाळ्याच्या गजरात आपण रमेश बियाणी यांचं कौतुक केलं पाहिजे जेणेकरून हो मग काहीच अडचण नाही. राज्याचं अधिवेशन आपण घेऊ फक्त त्याच्यामध्ये सरकारकडनं या मागण्या मंजूर व्हाव्यात आणि मग राज्याच्या नेत्यांचा देखील त्या अधिवेशनामध्ये सत्कार आपण करू आणि मग हे अधिवेशन लातूरला होण्यासाठी अभिमन्यू पवार नक्कीच धडपड करतील या बाबतीत आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आणि त्या निमित्तानं सरकार इथं येईल आणि नाहीतरी सरकार आपल्या दारी हे कार्यक्रम सुरूच आहेत त्यामुळे या वेगळ्या निमित्तानं सरकार ग्रंथाच्या दारी असं जर आपल्याला या ठिकाणी काही करता आलं तर नक्कीच ते देखील येणाऱ्या काळामध्ये होईल याबद्दल मला आशा आहे. आमचे डॉक्टर ब्रिजमोहन झंवर त्रिंबकदास झंवरजी यांच्यानंतर त्यांनी याच्यामध्ये ते काम पुढे नेण्याची जिम्मेदारी स्वीकारलेली आहे. ते लातूरचे एक सुप्रसिद्ध आणि अतिशय यशस्वी डॉक्टर म्हणून त्यांचं कार्य हे नावारूपाला आलेलं आहे. जगामध्ये आता ज्या सर्जरीज होतात ऑन्कोमध्ये
ऑन्कॉलॉजी, तर त्या सर्जरीज आता लातूरमध्ये डॉक्टर ब्रिजमोहन झंवर, डॉक्टर पुनपाळे आणि त्यांचे इतर सहकारी हे करतायत. हां, ते तर आहेच. त्याच्यामुळं आरोग्य वैद्यकीय सेवा यामध्ये जे काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे आता टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जाण्याची गरज भासत नाही. बार्शीला पूर्वी रुग्ण जात असे तिथं रुग्णांना जाण्याची गरज भासत नाही. आणि लातूर इथं ही व्यवस्था आता विवेकानंद जे रुग्णालय आहे त्याच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हे सगळं आता इथं होत आहे. खरंच याचं सगळं श्रेय विवेकानंद संस्थेला तर आहेच, पण जे डॉक्टर तिथं सेवा देत आहेत त्या डॉक्टरांना अधिक श्रेय याचं जातं असं मी म्हटलं तर ते चुकीचं होऊ नये. आणि त्या व्यापामधून आपल्या या चळवळीला ते वेळ देत आहेत आणि तुमचे प्रश्न लावून धरत आहेत, त्याबद्दल त्यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. राज्यभरातून आपले चळवळीचे ग्रंथालय चळवळीचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मागच्या अधिवेशनात आपली भेट झाली होतीच आणि त्यांचा असा आग्रह आहे की आम्ही थोडक्यातच आमचे मतं मांडणार आहोत आणि तुम्ही ते ऐकलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून अभिमन्यू पवार आपल्याला एक 5-10 मिनटं त्यांच्या आग्रहाखातर. शेवटी कसं आहे म्हणजे त्या ग्रंथालयात आपण किती बसलो हे जर आपल्याला कोणी विचारलं तर मला तरी ते सांगणं कठीण जाईल मला. आणि मग इतरांना ते किती कठीण जाईल ह्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. किमान ग्रंथालयाच्या अधिवेशनामध्ये आपण काही काळ बसलो तर त्याचं एक समाधान आपल्याला नक्की होईल. आणि जसं 30 मिनिटात त्यांनी भाषण केलं तसं आपण किती मिनिटात भाषण करणार? ते एक सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. नाही नाही, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते म्हणतात 5 मिनिट. त्यामुळं मी जरी 10 मिनिट म्हणालो तरी 5 मिनिटाला आता अलीकडं जास्त महत्त्व आहे. त्यामुळं थोडक्यात कसं आहे, तुमची निवेदनं आमच्याकडे आलेली आहेत, थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि या अधिवेशनामध्ये जी चर्चा होईल, जे मुद्दे मांडले जातील, बियाणीजी आणि पाटीलजी आम्हाला तुम्ही ते लेखी कळवा. आज जे काही ठराव होतील संध्याकाळी जेव्हा ते सगळे ठराव होतील त्याची एक प्रत लेखी आम्हाला आमच्यापर्यंत पोचेल अशी युवराज जाधव तुम्ही व्यवस्था करा. तुम्ही पूर्ण वेळ बसणार आहात, तुम्हाला आता बसता येणार नाही. म्हणजे पूर्ण वेळ बसा, शेवटपर्यंत सगळं लिहून घ्या आणि आम्हाला कळवा. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आपल्या या कार्याला सदिच्छा व्यक्त करतो आणि आपले जे रेंगाळलेले प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लागतील अशी आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय देशमुख साहेब. या ठिकाणी आपण अध्यक्ष बीज भाषणामध्ये अतिशय हसत खेळत या ग्रंथालयाची चळवळ पुढे केली पाहिजे, या ग्रंथालय चळवळीचा विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे असं अभिभाषण या ठिकाणी केलात. आपल्याच परवानगीने आपल्यासमोर आपलं मत मांडण्यासाठी सन्माननीय अशोकजी गाडेकर संचालक महाराष्ट्राचे, सॉरी गजाननजी कोटेवार, सन्माननीय डॉक्टर गजाननजी कोटेवार सर. डॉक्टर एस आर रंगनाथन, पूज्य काका यांना विनम्र अभिवादन. मंचावरील माननीय सभेचे अध्यक्ष आदरणीय अमितजी देशमुख साहेब, दुसरे आमदार माननीय अभिमन्यूजी पवार, सभागृहातून निघून गेलेले राज्याचे मंत्री महोदय बनसोड साहेब, या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, राज्य विभाग आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मंचावरील इतर सर्व मान्यवर आणि सभागृहातील सर्व मान्यवर बंधू भगिनी, आता कोणी उठू नका, जरा बसा ना 5 मिनटं जरा. साहेब
आमची एक हात जोडून विनंती आहे तुम्हाला. आम्ही वर्ध्यावरून आलो आणि आम्ही विनोबांना पाहिलं जवळून. 11 तास प्रवास करून आलो काल आणि मंत्री महोदयाने ऐकावं, मंत्री महोदयांना वेळ नसतो म्हणजे दुर्दैव आहे आमचं. मी साहेबांवर नाराज झालो सर म्हणलं असं नाही. तुम्हाला अधिवेशन आहे, मी राज्याचा अध्यक्ष आहे आणि काय दुर्दशा आहे की आपलं मनोगतसुद्धा मंत्री महोदयाच्या समोर मांडता येत नाही. व्यस्त आहे, मंजूर आहे. जे ऋषितुल्य या ठिकाणी आमचे आर्वीकर साहेब आहेत त्यांचा सन्मान, त्या मेकले साहेबांना जाऊन बोलवावं लागतं की या जरा असं नाही. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. औषाला आपण भेटलो होतो साहेब, पवार साहेब, मला आठवण आहे अजूनही. तीच री तुम्ही आज ओढली. आमचं असं म्हणणं आहे की सर हा दुराग्रह आहे की वाचनालय बंद असतं. झोपडीवाले जे असतात ना त्याला लात मारतात कोणी आणि गरिबीला इलाज नसतो की त्याला ते सहन करावं लागतं. आम्ही 50 वर्ष झाले या चळवळीमध्ये काम करतो आहे आणि चळवळीमध्ये काम करत असताना आमचे अश्रू सर अश्रू सुरू होऊन जातात जेव्हा आम्ही त्यांचं दुःख जवळून पाहतो. व आणि ब वर्गाची वाचनालय 6 तास चालतात. इथे गाडेकर साहेब आहे, इथे पूर्ण वेळ काम करतात ते लोक. आणि क आणि ड वर्गाची वाचनालय जे आहे ती 3 तासाची आहे, 3 तासाची. आणि त्या 3 तासामध्ये या 60 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. अमित साहेब तुमचे लाख लाख धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आश्वस्त केलं की आम्ही जरा लक्ष घालू. अभिमन्यू पवारसाहेब आम्हाला हात जोडून आमची तुम्हाला या महाराष्ट्राच्या वतीने विनंती आहे. पुन्हा औषाला तर केलीच होती पण इथे आम्ही करतोय. तुम्हाला उद्या दादा आहेत कोल्हापूरला, त्यांच्यासमोरही आम्ही त्यांना विनंती करणार आहेत. घुटकी नावाचं गाव आहे तिथे दादा आपले येणार आहे, माननीय नामदार आपले उच्च शिक्षण तंत्रमंत्री चंद्रकांत दादा पाटील. किती वेळा जावं. मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे, दोन्ही माननीय दादांकडे, आमदारांकडे, खासदारांकडे, साहेब अमित साहेब तुम्हाला सांगितलं पाहिजे की अर्ध्यापेक्षा जास्त आमदारांकडे आणि खासदारांकडे आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या वर्षभरामध्ये त्यांच्याकडे जाऊन त्यांची पत्रं घेऊन मंत्रालयात पाठवली. हे या सभागृहाला माहीत झालं पाहिजे. सगळे लोक तुमच्या प्रेमापोटी आले सगळे. आणि हा प्रश्न अतिशय ज्वलंत आहे. तो ज्वलंत यासाठी आहे का लोक आत्महत्या करायला लागले. लोक ग्रंथालय संपल्याबरोबर म्हणजे त्यांची ड्युटी संपल्यानंतर सर 8 दिवसात ते मरतात, कारण उपजीविकेचं काही साधन नाही आहे. ज्या पद्धतीने यांनी हे सगळं दालन उघडं करून दिलं या सगळ्या संस्था चालकांना, त्यांचं जाहीर अभिनंदन करतो सर. तुम्ही कोणी देत नाही. इतकी चांगली ग्रंथदिंडी काढली, प्रेमापोटी काढली. आणि म्हणून अमित साहेब आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही, आम्हालाही तेवढं समजतं. परंतु ही जी अस्वस्थता आहे, धग आहे, धग या सगळ्या बसलेल्या सगळ्या लोकांनी. कॉन्ट्रीब्युटरी जे लोक होते सर, कायम विना अनुदान तत्वावर असणाऱ्या सगळ्या संस्थांना, शाळांना, कॉलेजेसना तुम्ही 20% आणि 40%चा फॉर्म्युला लावून त्यांना अनुदान दिलं तुम्ही. आणि इथे 60 वर्षापासून थोडंसं मागतंय, जास्त मागत नाही. किमान वेतन श्रेणी म्हणतो आपण क्लास 4ची, ती क्लास 4ची वेतन श्रेणीसुद्धा 6 तास 8 तास काम करणाऱ्या लोकांना मिळत नाही. आमचं वाचनालय वर्ध्याला साहेब 1870 आहे. आमच्या शीतल देशपांडे काम करतात, 40 वर्ष झाले आणि त्या काळचे त्या ग्रॅज्युएट आहे सर. 10,000ही मिळत नाही सर, 9,500 मिळतात. फोन होता सर मगाशी, सर आमच्या व्यथा मांडावं सर म्हणा. आणि म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा हात जोडून विनंती करत होतो की सर आम्हाला बोलू द्या ना. ही सगळी महत्त्वाची माणसं गेल्यानंतर बोलून काय उपयोग आहे. ही सगळी आमचीच मंडळी आहे, आम्ही बोलणार आहे नंतर कुठल्या अधिवेशनामध्ये. पण ही महत्त्वाची माणसं आहे. आपण सगळे लोक आपण असं म्हणू की औषा तालुक्यातले सगळे लोक, त्यांच्या मतदारसंघातले सगळे लोक आणि जिल्ह्यातले सगळे लोक लातूरचे, आपण एक दिवस ठरू आणि म्हणू आपण
पवारसाहेबांना की साहेब जरा लक्ष द्या ना, तुम्ही जर लक्ष दिलं तर हा प्रश्न काही एवढा मोठा नाही आहे की ज्या ठिकाणी आम्ही असं म्हणालो की किमान 40% देता का, 40% देऊन द्या ना, आमची मागणी जरी तिप्पट असेल पण तुम्ही जर समजा 40% म्हणत असाल तर आम्ही 40% घ्यायला तयार आहोत आणि नंतर पुन्हा म्हणणार आहोत की थोडे द्या ना, उरलेले द्या ना, काय करणार. आणि म्हणून याची गरज आहे. आज हा ज्वलंत प्रश्न आहे सगळ्या महाराष्ट्राचा. कानाकोपऱ्यामधून फोन येतात, कोकणमधून फोन येतात की सर आम्ही जगावं कसं, त्याला उत्तर काय आहे सर. आणि म्हणून आम्ही म्हणतो हे आम्ही लोकप्रतिनिधी, तुम्ही जसे हाऊसमधले लोकप्रतिनिधी आहे तसे आम्ही ग्रंथालय चळवळीचे लोकप्रतिनिधी आहोत. आणि म्हणून आमचा जीव दुखते यासाठी. ही संपूर्ण जी या ठिकाणी सगळी जे महानुभाव बसलेले आहेत, इथे सगळी जे मान्यवर बसलेले आहे सर, एकच संस्था घेऊन बसले फक्त लायब्ररी. सर आम्ही सर त्या सोलापूरच्या जवळ मंगळवेढाला गेलो होतो, मला माहीत नव्हतं, मी ओळखत नव्हतो माननीय महोदयांना, नाव नाही घेत त्यांचं. 250 इन्स्टिट्यूशन कुठे आहेत आमचे सगळे महानुभाव बसलेले आहेत, एकच ग्रंथालय आहे. ती ड पासून 2012 पासून सर एक ना पैसा नाही दिला. तुम्ही जे सांगितलं सर सातवा विधान आहे, कुठं कोणाजवळ न्यावा, कोणाजवळ असं गाळावं, कोणाला सांगावं सर हे भुकीने तळमळत आहेत सर, त्यांना खायला अन्न पुरेसं नाही आहे सर, त्यांना वस्त्र नाही आहे सर, त्यांना निवारा नाही आहे सर, त्यांच्या घरात बेकरबाड आहे, त्यांच्या मुली आहे मोठाल्या. आम्ही सर वर्गणी गोळा करून सर लोकांना त्या म्हणतो आम्ही की ठीक आहे तू आप मुलीचं लग्न कर बाबा, काय करावं. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की सर जरा थोडासा जीव लावा, थोडासा जीव लावा, जास्त लावू नका. हां मंजूर आहे, मंजूर आहे. कसं आहे सर, सर प्लीज प्लीज सर प्लीज तुम्ही थांबा जरा, यांना ऐकू द्या. याचं कारण असं आहे सर, पुन्हा संधी नाही मिळत तुम्हाला सांगतो. आमचा अनुभव असा आहे की या ठिकाणून हे सगळी महानुभाव गेल्यानंतर पुन्हा पुन्हा म्हणावं लागतं किंवा भेटतं. आमचं भाषण ऐकलं साहेबांनी, अमित साहेबांनी. दुसरी एक विनंती आहे अमित साहेबांना, माझी हात जोडून विनंती आहे ती अशी की काकासाहेबांचा जो आपण पुरस्कार देतो सर, त्याकरता जर एक स्वतंत्रपणे एक ट्रस्ट निर्माण करून त्या पद्धतीने जर समजा आम्ही सुद्धा त्या भागातून सगळी मदत करा, कारण काकासाहेबांबद्दल आस्था आहे आम्हाला. एक ट्रस्ट तुम्ही निर्माण करू शकलात आणि त्या माध्यमामधून काकासाहेबांचा स्मृती दिवस जर आपण चांगला करू शकलो तर मला असं वाटतं की आपल्या हातून एक चांगलं काम होईल या समाजासाठी. आणि त्याची गरज आहे सर. अधिवेशनामध्ये आपण करतो, बघा ना काय परिस्थिती झाली. तर काकासाहेबांचा पुरस्कार काय परिस्थिती झाली, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे, त्यांना बोलायसाठी तुमच्या समोर संधी नाही आहे महानुभावांच्या. ते म्हणतात मला थोडंसं बोलू द्या 2 मिनटं, संधी नाही आहे. ही सगळी परिस्थिती आहे, ही परिस्थिती अतिशय वेदनादायक आहे. आणि म्हणून तुम्ही मला संधी दिली अध्यक्ष महोदय, मी तुमचा लाख लाख ऋणी आहे. पुनश्च या सगळ्या सभागृहांची माफी मागून मी थांबतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर कोटेवर साहेब. आता आपल्या व्यथा निश्चितच मंच शासनापर्यंत पोहोचवेल, जेवढी ती मदत त्यांच्यामार्फत होईल ती करण्याचा प्रयत्न करेल. तदनंतर या उद्घाटन समारंभाचा आभार प्रदर्शनाचा सोहळा सन्माननीय पाटील सर करतील, त्यांना अशी विनंती करेन की आपण या सोहळ्याचं अध्यक्षाच्या परवानगीने आभार प्रदर्शन करावं. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब यांचा जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ आणि बलबीम वाचनालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार. उद्घाटक म्हणून मान्य श्री संजयजी बनसोडे साहेब लाभले, त्यांचेही आभार. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब लाभले, त्यांचेही मनपूर्वक आभार. या कार्यक्रमासाठी माननीय डॉक्टर श्री गजानन कोटेवार सर, अशोक गाडेकर सर, सुनील होसे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं, ही संस्था उपलब्ध करून जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल रमेशजी बियाणी साहेबांचं, सकाळपासून डॉक्टर शिवाजीराव गायकवाड साहेब आणि प्राचार्य सौ गायकवाडताई आणि जगन्नाथरावजी पाटील साहेब या सर्वांचंच मनपूर्वक आभार. सर्वांना विनंती आहे की आपण भोजन करण्यासाठी दयानंद कॅन्टीनमध्ये जायचं आहे. सर्वांना कूपन गेटवर दिले जाणार आहेत, असणाऱ्यांनीच कूपन असणाऱ्यांनी जेवण करण्यासाठी जायचं आहे. परत एकदा या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचं, बलबीम वाचनाच्या सर्व सभासदांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सत्कार स्वीकारल्याबद्दल भास्कर बाळकृष्ण आर्वीकर सर आणि गोकर्णता यांचं मनपूर्वक आभार. गाडेकर साहेब, आपली सर्व टीम, पूर्ण सभागृहातल्या लोकांचे मनपूर्वक आभार. सर्वांना विनंती आहे की भोजन झाल्यानंतर
थोडासा वेळेअभावी आपण दोन्ही सत्र एकत्रित करून आपण ह्या आजच्या अधिवेशनाचा समारोप करणार आहोत. तर पहिले प्रथम आपल्याला ज्या मुख्य या अधिवेशनामध्ये जी अपेक्षा आहे की बाबा आपले काही प्रश्न सुटावेत किंवा आपल्या समस्या शासनापर्यंत जाव्यात, आपल्या काही अडचणी असतील तर त्या आपल्याला सोडवण्यासाठी अधिकाऱ्याकडून मदत व्हावी असा आपल्याला सर्वांचा मानस आहे. म्हणून पहिल्या प्रथम आपण मी आपले सुनील हुसे साहेब, सहायक ग्रंथालय संचालक औरंगाबाद संभाजीनगर, यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचं हे 39 अधिवेशनाचा आज हा आपला दुसरं सत्र आणि तिसरं सत्र आणि समारोपाचं सत्र हा एकत्रित कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक, आपल्या सर्वांचे लाडके ज्यांनी 6 वर्ष या विभागामध्ये सहाय्यक संचालक पद भूषून आपल्या पूर्ण या विभागामध्ये एक नव चैतन्य, नव संजीवनी आणली आणि आता संचालक पदाचा पदभार घेतल्यापासून पुन्हा एक नवं चैतन्य त्यांनी निर्माण केलं असे आदरणीय श्री गाडेकर साहेब, या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री डॉक्टर गजानन कोटेवार सर, आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय भारत सातपुते सर, अत्यंत प्रख्यात सुप्रसिद्ध महाराष्ट्र कवी आहेत, साहित्यिक आहेत, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री मेखले साहेब, जे नुकतीच त्यांची कार्यवाह म्हणून सुद्धा लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदी निवड झाली. त्यासोबतच लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय श्री प्राध्यापक कापसे सर, आमचे मित्र या जिल्ह्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री संजयजी मस्के साहेब, लातूरचे नांदेडचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री अनिलजी सूर्यवंशी, या कार्यक्रमाला उपस्थित लातूर जिल्ह्यातून आलेल्या सर्व ग्रंथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आता या सत्राचा जो महत्त्वाचा विषय आहे की आपल्या काही समस्या असतील, म्हणजे कसं की आता बाकी गाडेकर साहेब सविस्तर मार्गदर्शन करणारच आहे माझं झाल्यानंतर, पण आपल्या काही समस्या असतील तर आपण लगेच आपल्याला या इथं मांडता येईल. आपल्याला आम्ही आदरणीय गाडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या समस्या ज्या असतील ते इथं ज्या सोडवता येईल त्या सोडण्याचा आपण त्यामध्ये प्रयत्न करूया. दुसरं असं की हा जो उत्कृष्ट लातूर जिल्ह्याचं कुठलाही कार्यक्रम असू द्या, तो ग्रंथोत्सव असू द्या की संघाचं अधिवेशन असू द्या, एक चांगली सर्व कार्यकर्त्याची टीम आहे. आपला लातूर जिल्ह्याला चांगला वारसा जवळ काकाच्या रूपानं लाभलेला आहे आणि सुंदर मी बघितलेले की प्रत्येक तालुक्याला अशी साखळी आहे, त्यामुळे उपस्थिती चळवळ अत्यंत सक्रिय अशी लातूरची म्हणून गणल्या जाते. त्याच प्रेमापोटी आदरणीय गाडेकर साहेब आम्ही काल धाराशिवून खास लातूरच्या अधिवेशनासाठी आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आधी इथं आलेलो आहोत. तर या भेटीचं सार्थक व्हावं, चळवळ आपली वृद्धिंगित व्हावी, कारण की कसं आहे की आता आपल्याला नुकतं शासनानं 60% अनुदान दिलेलं आहे, आपल्या काही मागण्या आणखी आहेत, पण ह्या मागण्या करत असताना शासनालासुद्धा आपल्याकडे काही अपेक्षा आहेत. आपल्या इतर समस्यांसोबतच एक सर्वात मोठी समस्या जी आपण नेहमी मानतो की आपल्यासमोर जी आव्हानं आहेत ते आव्हानंसुद्धा पेलण्यासाठी आपल्याला वेगळी ताकद, वेगळ्या पद्धतीनं आपल्याला नवीन नवीन फंडे करावं लागतात. मार्केटिंगचं युग आहे, वाचक कसा वाढेल, आपलं ग्रंथालय ग्लोबल कसं होईल, ते लोकाभिमुख कसं होईल, याच्यावरसुद्धा आपल्याला खूप जेवढा फोकस आपण अनुदान मागणीसाठी करतो तेवढाच फोकस आपल्याला सोबत हा सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की हे पॅरलल वर्क आहे आपल्याला करण्यासाठी. त्यामुळे शासनाला सुद्धा आउटपुट आपल्याला देणं आवश्यक आहे, कारण की आपल्यावर सोशल मीडिया, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक युनिव्हर्सिटीचे प्रचंड अतिक्रमण झालेलं आहे. मग अशा वेळेस आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, कारण की मान्यवर किंवा कोणी लगेच आपल्याला बोलायला सहज जातं की ग्रंथालय काही बंद असतील, काही ग्रंथालय चालत नाहीत, पण
साहेबांनी सुद्धा त्यात सांगितलेली की आता सगळं ग्रंथालयांचं लॅटिट्यूड लँग्युट्यूड सहित आपल्याला सर्व जिओटॅगवर ग्रंथालयाचं अस्तित्व मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये कोणी असं म्हणणार नाही की ग्रंथालय बंद आहेत. जे ग्रंथालय बंद आहेत ते बंदच पडतील, जे कार्यक्षम नाही ते बंदच पडणार आहेत. मग अशा वेळेस हे अस्तित्व आपण टिकवत असताना आपल्याला वाचक वर्ग, त्यासाठी जे काल परिपत्रक पुन्हा गाडेकर साहेबांनी काढलेलं आहे वाचन चळवळीच्या बाबतीतलं, आपल्याला तर आपल्याला हा पुढाकार घेऊन शाळेमध्ये जो वाचक वर्ग आहे आपला विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला आपल्याला वाचक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशा वेळेस आपल्याला सगळ्यांनी सक्रिय राहणं अत्यंत आवश्यक आहे. वारंवार ते सांगतो की आव्हान खूप मोठे आहेत आपल्याला या वाचन संस्कृती टिकवण्यासाठी. आपल्याला सर्वतोपरी सर्व प्रयत्न आपण करावं. शासन आपल्या पाठीशी सदैव सकारात्मक आम्ही आपल्यासोबत आहोत एवढी मी या प्रसंगी ग्वाही देतो. अधिक न बोलता आदरणीय गाडेकर साहेबांना आपण ऐकू या ठिकाणी. मी उत्कृष्ट नियोजनाबद्दल जिल्हा ग्रंथालय संघ बलभीम वाचनालय जे 6 वर्षानंतर 100 वर्ष साजरं करणार आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक आदरणीय अशोकरावजी गाडेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. जेवण जास्त झालं का सगळ्यांचं? आणि 50% लोक पळून गेले नाही, तिथं कोणीच नाही. आम्ही पवणार येताना त्यांना वाटलंच नाही आम्ही थांबू म्हणून. त्यांना वाटलं आता पहिला कार्यक्रम झाला निघून जातील. असो, शतायुकडे वाटचाल करणारं बलभीम वाचणारे लातूर, या ग्रंथालयानं आपल्या जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचं 39वं वार्षिक अधिवेशन या ठिकाणी घेतलेलं आहे. या अधिवेशनाचं ज्यांनी उद्घाटन केलं ते आपल्या राज्याचे मंत्री महोदय आदरणीय बनसोडे साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला, ते माननीय आमदार अमित देशमुख साहेब आणि याच कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमदार पवारसाहेब. आपलं आता हे दुसरं सत्र आहे, यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ कवी भारत सातपुते सर, सकाळपासून आपल्यामध्ये उपस्थित असलेले आणि या ग्रंथालय चळवळीच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं ध्यास घेतलेले प्रयत्न कार्यरत असलेले राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर कोटेवार सर, आपल्या विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री हुसे सर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री मस्के सर, नांदेडचेही जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूर्यवंशीजी. या अधिवेशनामध्ये 2 महिन्यापासून खूप मेहनत घेणारे तुमच्या मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले सर आणि आता नवीन नियुक्त झालेले अध्यक्ष, त्यांचं मी अभिनंदन करतो, प्रभाकर कापसे सर, माजी अध्यक्ष हावगीराव बेळकिरे सर, आणि तसे नामावली घेतली तर खूप मोठी आहे ती मी आता घेत नाही. उपस्थित आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, मी सकाळपासून पाहतो तुमच्यामध्ये एक चैतन्य मला दिसलं. सरांनी मग भाषणामध्ये सांगितलं की 6 वर्ष मी इथे पद सांभाळले सहाय्यक संचालकाचं, तेव्हाही मी तुमच्या जिल्ह्यांच्या आणि विभागांच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. वाचन चळवळ कशी वाढली पाहिजे, कशी टिकवली पाहिजे, त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे आता परत त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. मला या ठिकाणी आल्यानंतर असं वाटायला लागलं की राज्याचंच अधिवेशन आहे का काय, इतकी गर्दी, सगळे लोकप्रतिनिधी, मान्यवर मंडळी आणि आपल्या कार्यकर्त्यांचं ते खऱ्या अर्थानं श्रेय आहे.
आपल्या सर्वांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 11,322 ग्रंथालय आहेत आणि आपल्या पूर्ण मराठवाड्यामध्ये 3,800 ग्रंथालय आहेत. म्हणजे 1/3 लायब्ररीज ह्या आपल्या मराठवाडा विभागामध्ये कार्यरत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ग्रंथालय म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो तो एक नंबरला सोलापूर जिल्हा, त्यानंतर येतो नांदेड जिल्हा, 3 नंबरला येतो लातूर जिल्हा, 4 नंबरला येतो बीड जिल्हा. म्हणजे क्रमाने 1 ते 4, त्याच्यात 3 क्रमांक जे आहे 1 ते 4 मध्ये ते मराठवाडा विभागाचे आहे. आणि जरी संख्या जास्त असली तरीही तुमची गुणात्मकसुद्धा वाढ मी पाहिलेली आहे. याचं मी एक साक्षीदार आहे, कारण तुमच्या या 3,000 लायब्ररीपैकी किमान मी 700-800 लायब्ररीज पाहिल्या असतील पूर्ण 8 जिल्ह्यामध्ये. खूप चांगलं काम आपल्या या जिल्ह्यामध्ये चालू आहे. आपल्या लातूरचा जो पॅटर्नच सगळीकडे आहे आणि ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे ते आपले आदरणीय झवर काका ते आपल्यामध्ये नाही, परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे ग्रंथालय ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हापासूनचं मी तुमची सगळी चळवळ किंवा काम पाहतो आहे. जवळपास 90% ठिकाणी तुमच्या लायब्ररी झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. 607 ठिकाणी लायब्ररी झाली, आता 10 ते 15% गावं तुमची अशी राहिलेली आहे की तिथे ग्रंथालय नाहीत. म्हणजे इतकी वाचन संस्कृतीची नाळ जुळलेला हा तुमचा जिल्हा पाहून मला नेहमी आनंद होत असतो. आता हे राज्याचं ग्रंथालय संचालकाचं पद माझ्याकडे अतिरिक्त पदभार आलेलं आहे. आता ह्या पदभारामध्ये खूप प्रचंड कामं आपल्याला करायची आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काम मला आल्यानंतर असं जाणवलं की अधिनियमामध्ये ज्या काही दुरुस्त्या झालेल्या आहेत त्याची जी धारिका आहे, फाईल आहे, याला कुठेतरी वाट मोकळी करून दिली पाहिजे. म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना सांगितलं, त्यांनी मला सांगितलं उद्याच याचं सादरीकरण करा आणि त्यांच्या उपस्थितीत आपण पूर्ण अधिनियमाचं सादरीकरण केलं आणि त्यांनाही ते मान्य झालं की एकदम चांगला तुम्ही केलेला आहे. त्यांनी त्याला मान्यता देऊन ती धारिका आता पुढे गेलेली आहे. म्हणजे लवकरच एकदा अधिनियमामध्ये दुरुस्त्या झाल्या की बऱ्याच गोष्टी आपल्या चळवळीच्या ह्या सुटणार आहे, मार्गी लागणार आहे. त्या अधिनियमामध्ये खूप काही गोष्टी आहे की ज्याचा भविष्यकाळ आपल्याला निश्चित उज्ज्वल राहणार आहे. त्यानंतर दुसरी एक गोष्ट, गेल्या 2-3 वर्षापासून राजा राममोहन रायचे प्रस्ताव प्रलंबित होते. मला आत्ताही 5-6 जणं भेटले, साहेब आमच्या प्रस्तावांचं काय? साक्षीदार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आणि त्या समितीचे सदस्य असलेले डॉक्टर कोटेवार सर आहेत. आमची माननीय प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अशी चर्चा झाली की आपल्याला जास्तीत जास्त प्रस्ताव हे पाठवायचे आहेत, ज्यांचे अपूर्ण प्रस्ताव आहेत त्यांच्या पूर्तता करून घ्यायचे आहेत, म्हणजे कोणालाही त्यापासून वंचित ठेवायचं नाही. म्हणून मी 3 दिवसापूर्वी एक परिपत्रक काढून सर्व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांना तुमचे जे काही प्रस्ताव असतील जे पूर्ण आहेत त्यांना पत्र आलेलं नाही किंवा येणार नाही, पण जे अपूर्ण आहे ज्याच्यामध्ये त्रुटी आहेत अशा सर्व ग्रंथालयांची यादी आणि काय त्रुटी आहे त्या त्रुटीसह आम्ही आमच्या संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांना कळवलेलं आहे. आणि मला खात्री आहे 31 तारीख आपण लास्ट डेट दिलेली आहे. आता मला व्हॉट्सअपवर सुद्धा 4-5 जणांनी पाठवलं, म्हणजे त्यांची पूर्तता पण झाली. म्हणजे आपले कार्यकर्ते इतके ॲक्टिव्ह आहेत, जर आपणही त्याच्यामध्ये कुणी असाल, प्रस्ताव दाखल केलेला आहे परंतु तुम्हाला अजून काहीच कळलं नाही, तर त्या बाबतीमध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी तुम्हाला निश्चित कळवतील आणि त्याची पूर्तता करा. म्हणजे आपल्याला आपल्या महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त प्रस्ताव राजा राममोहन रायचे कसे मंजूर होतील यासाठी आमचं राज्य नियोजन जी समिती आहे ती प्रयत्नशील आहे. म्हणून तुम्ही जे म्हणत होता 3-4 वर्षाचे प्रस्ताव तेही लवकरच मार्गी लागणार आहे. सकाळी जो एक मुद्दा चर्चेला आला होता फिरते ग्रंथालयाचा, बरं मी वाचणारे फिरते ग्रंथालय सुरू करतो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. याच्याबरोबर राज्य शासन देखील ह्यावर्षी पहिला प्रयत्न म्हणून एक सेंट्रल लायब्ररी म्हणजे राज्याचं मध्यवर्ती ग्रंथालय असलेलं आणि 6 विभागीय लायब्ररीज म्हणजे आमच्या 6 विभागामध्ये विभागीय ग्रंथालय आहेत, म्हणजे 7 आम्हाला ती वाहनं घेऊन ही फिरती ग्रंथालय सेवा सुरू करायची पहिल्या टप्प्यामध्ये आणि सेकंड फेजमध्ये सर्व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि नंतर ज्या ज्या सार्वजनिक ग्रंथालयांना आवश्यकता असेल, गरज वाटते अशा ग्रंथालयांनी जरी त्या फिरते ग्रंथालयासाठी अर्ज केला तरीही आपल्याला त्याला मंजुरी देताना काही अडचणी येणार नाही,
म्हणून प्रायोगिक तत्वावरती आपण राज्य आणि विभागीय स्तरावर करतो आहे. त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी येतील त्याचं आम्हाला निरसन करणं सोपं होईल. याला लागूनच मला असा एक भाग सांगायचा होता. आपण फिरती ग्रंथालय सेवा का करतो आहे की जे आपल्या ग्रंथालयापर्यंत येऊ शकत नाही यांच्यासाठी आपण करतो आहे. मी नाशिकमध्ये अशी काही ग्रंथालयं पाहिलेली आहे की ती ग्रंथालयं तुमच्या वर्गणीपेक्षा जास्त पैसा मिळवणारी ग्रंथालयं. जसं आपण म्हणतो सेवकांना वेतन कमी आहे, मग त्यांचं सेवकांना वेतन वाढवण्यासाठी काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल का काय, तर ग्रंथालयांनी काही उपक्रम केले. जसं एक घरपोच ग्रंथ योजना, ती जर योजना आपण ग्रंथालयांनी राबवली, त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या ग्रंथालयाची आज 25 रुपये फी असेल, 20 रुपये असेल, जी फी असेल ती, त्याच्यामध्ये तुम्ही ते 10% म्हणजे 50% रक्कम सेवकाला द्या, तो घरपोच सेवेच्या माध्यमातून त्याला तो मोबदलाही मिळेल आणि तुम्हाला वाचकही वाढतील. त्यामुळे मला एक अपेक्षा आहे की जास्तीत जास्त ग्रंथालयांनी घरपोच ग्रंथालय योजना सुरू करावी. हा शासन आदेश नाही, परत तुम्ही म्हणाल साहेबांनी काय लावलं आमच्या मागे नवीनच घरपोच योजना, हे तुमच्या स्वतःच्या याच्यासाठी स्वतः सुरू करायचं आहे. आम्ही त्याला तुम्हाला कोणतेही निर्देश देणार नाही, काही नाही. हे तुम्ही जर वाटत असेल तुम्हाला की वाचन चळवळ वाढवायची आहे, आपल्या सेवकाला 2 पैसे जास्त मिळाले पाहिजे, तर ही एक योजना तुम्ही राबवल्यास निश्चितच त्याला हातभार लागेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आपण सर्वांना माहीत आहे, जे फॉर्म आहे 9 तारखेपर्यंत आपण स्वीकारणार आहोत. मला लगेच मेकले सरांचा फोन आला, ते फॉर्म सुटल्या सुटल्या, की सर 3 वर्षाचं काय. मला एक सांगा, आता ह्या वर्षी आपण सुरू केलं आहे जे होत नव्हतं, म्हणजे जे पुढच्या वर्षापासून होतं खरं, जी आर निघाला, शासन निर्णय निघाला, तो कधीपासून होता, पुढच्या वर्षापासून होता, पण आपण पाठपुरावा करून शासनाला पटवून देऊन ती ह्यावर्षीसुद्धा आपण योजना राबवलेली आहे, लागू केलेली आहे. आणि ह्यावर्षी आपण ते लागू केल्यामुळे एक कार्यकर्त्यांचा संच, ग्रंथालयांचा संच, म्हणजे जे आदर्श आहेत त्यांना पुरस्कार मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मग पुढच्या वर्षी आता पहिलं वर्ष म्हटल्यानंतर स्पर्धा निश्चितच वाढणार आहे, नंतर टप्प्याटप्प्यानं हळूहळू ती स्पर्धा कमी होत जाईल. मला सर म्हणत होते लातूरमध्येच आमच्याकडे खूप मोठे बेटिंग नंबर आहे, लातूरमध्ये आहेच आहे, तुमच्या पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप चांगले कार्यकर्ते आहे. आज नाही तर उद्या आपल्याला निश्चितच तो सन्मान प्राप्त होणार आहे. मात्र त्यासाठी कार्यकर्त्याबरोबरच ग्रंथालयांचा सुद्धा पुरस्काराचा अर्ज करायला पाहिजे. आमचा अनुभव असा आहे की ग्रंथालयांचे अर्ज कमी येतात. आणि आता तुम्हाला प्रश्नावली, त्याचं उत्तर, त्याला किती मार्क आहे, हे सगळं ओपन आहे तो शासन निर्णयामुळे. त्यामुळे ज्याला किमान 50% मार्क मिळत आहेत, 60% मार्क मिळत आहेत, अशा ग्रंथालयांनी जास्तीत जास्त त्या पुरस्कारासाठी अर्ज करावेत, अशी ही माझी एक माफक अपेक्षा या निमित्तानं आहेत. ग्रंथालय बंदच्या बाबतीमध्ये आमदार साहेब बोलले, परंतु त्याचा ओझरचा उल्लेख आपले सहाय्यक ग्रंथालय संचालक घोषे साहेबांनी केलेला आहे. आता बंद वगैरे काही नाही, सगळं अक्षांश रेखांश झालेलं आहे. मला इथं बसून तुमची लायब्ररी कुठे आहे, मी आता रस्त्याने जरी चाललो, फक्त लायब्ररी शब्द टाकला, लायब्ररी म्हणजे कुणी, तुम्ही जरी चालले रस्त्याने तुम्ही लायब्ररी शब्द टाका, निलंगा, लातूर, तुम्ही लातूरमध्ये तुम्हाला 1 किलोमीटरच्या आत कोणतं शासन मान्य ग्रंथालय लगेच दिसतंय, लगेच दिसतंय, त्याला वेळ लागत नाही, सेकंदच मी निघतोय नुसतं लायब्ररी की लगेच तुम्हाला दाखविले जाईल. शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालय लातूर, अक्षांश रेखांश तुमचे फिट झालेले आहे. तुम्हाला जर जागा बदलली तर मात्र आमची परवानगी घ्या, कारण आता आपण LGMS प्रणालीमध्ये जी माहिती भरलेली आहे, तुम्हाला पहिला हप्ता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक बटन दाबून दिलेला आहे, दुसरा हप्त्याची तयारी आता आपली सुरू झालेली आहे, आपण सर्वांनी ऑडिट रिपोर्ट भरलेले आहेत, मात्र काही महोदयांनी अजूनही ऑडिट रिपोर्ट भरले नाही, त्याला आता आम्ही काही करू शकत नाही. पूर्वी तो माणूस 5, 25, 26 मार्चला आमच्या ऑफिसला घेऊन आला तरी आम्ही त्याचं अनुदान काढत होतो, आता ते संपलेलं आहे. आता त्यांनी काहीच नाही, त्यांनी पुढच्या वर्षीलासुद्धा तो 31 हप्ता मिळेल, पहिला हप्तासुद्धा त्याला मिळणार नाही. म्हणजे ऑनलाईनमध्ये तुम्हाला मी जी काही मुदत दिली होती त्याच्यानंतरही 8 दिवस मुदत वाढवली. एवढे करून आपले कार्यकर्ते गाफील आणि गहार राहतात, असो काहींच्या वैयक्तिक अडचणी असू शकतात, तेही मला मान्य आहे.
आता हा ऑडिट रिपोर्ट भरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढचा टप्पा आपला आता सुरू झालेला आहे, तो म्हणजे तपासणीचा. या LGMS प्रणालीमध्ये जर तपासणी अहवाल भरला नाही तर त्या ग्रंथालयाचं अनुदान निघत नाही, म्हणजे पुढे जातच नाही ते. तुम्ही आता अहवाल भरलेला आहे, ऑडिट रिपोर्ट भरला, आम्ही जोपर्यंत त्याच्यावर तपासणी अहवाल भरत नाही तोपर्यंत त्याचा दुसरा हप्ता एकत्रित हप्ता निघत नाही. म्हणून आपल्याला सर्व ग्रंथालयांच्या तपासण्या जशा आपण रेग्युलर करतो आहे, याच्या अगोदरही करत आलेलो आहे, त्याच धर्तीवर तपासण्या करायच्या आहे, वेगळं नाही. बऱ्याच जणांचे मला फोन आले, साहेब ऑनलाईन तपासणी काय फॅड काढलं म्हणून नवीन. ही तपासणी फॅड वगैरे काही नाही, जुनीच पद्धत आहे. आणि आपले जिल्ह्याचे अधिकारी येऊन ती तपासणी करणार आहे, मागच्या वर्षी जशी झाली तशीच. फक्त मात्र आम्ही तुम्हाला पूर्वी वेळ देत होतो, तुम्ही आज नाही पण उद्या दाखवा दप्तर, एखादं रेकॉर्ड नंतर आणून दाखवा, आता ते मात्र होणार नाही. कारण हे तुमचं आता खरं तर तुमचा जमा खर्च हा मागच्या वर्षाचा जमा खर्च आहे, त्याची जर ग्रंथ खरेदी तुम्ही आता आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवत नसेल तर त्याला काहीही उपयोग नाही. तुमची ऑडिट रिपोर्टप्रमाणे खर्च आहे का तोही पाहिला जाईल, आणि ते आकडे जे फिट होतील, म्हणजे जर तुमचं ड वर्गाची लायब्ररी आहे, तुम्ही 10,000 ग्रंथ खरेदी तिथं दाखवली, प्रत्यक्ष 5,000 असेल तर तिथं आम्ही 5,000 टाकणार. आम्हाला अनुदान निर्धारण करायचं नाही. आम्ही जे पूर्वी आकडेवारी टाकून 90% वेतन वेतनेतर असं करत होतो, ते आम्हाला काहीच करायचं नाही आहे. आमच्या कोणत्या अधिकाऱ्याला ते श्रम करायचे, ते ॲटोमॅटिक येणार आहे. आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा कळणार नाही खाली किती अनुदानाचा आकडा आला आहे. तो जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना समजेल या ग्रंथालयाचं किती अनुदान निर्धारण झालेलं आहे. फक्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी पाहतील यांचं अनुदान किती आलेलं आहे. आणि समजा एखाद्या माणसाचं अनुदान, म्हणजे तुम्ही 10,000 ग्रंथ खरेदी त्याच्यात दाखवली, पण प्रॅक्टिकली 15,000 जर झालेली असेल, तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये 15,000 आहे, म्हणजे पहिला हप्ता तुम्हाला कमी आला आहे, दुसऱ्या हप्त्याला तुमचं वाढलेलं आहे, तर ते वाढवायचंसुद्धा त्याच्यामध्ये तरतूद आहे. असं काही नाही बदल करायचं काही नाही, सगळ्या प्रकारचे अधिकार त्या ठिकाणी पहिले जसे होते तसेच आहे. त्यामुळे फक्त आम्ही पूर्वी पण फोटो काढायचो, बघा मी ज्या ज्यावेळी तुमच्या विभागात आलो त्याच्यावेळी फोटो हा प्रकार माझा पहिल्यापासूनचा आहे. मी जेवढ्या तपासण्या केल्या त्याचे फोटो आजही माझ्याकडे संग्रहित आहे. तर पहिला फोटो आणि मधला फोटो मी मधला नव्हतो काढत, पण पहिला फोटो मात्र मी त्या लायब्ररीचा घेत होतो. तशीच प्रणाली आत्ता आहे LGMS प्रणालीमध्ये. जोपर्यंत तुम्ही 2 फोटो अपलोड करत नाही तोपर्यंत तो डाटा सेव्ह होत नाही. म्हणून पुढचा बोर्ड आणि मधला हे 2 फोटो आमचे अधिकारी काढणार आहे. कोणीही त्याला नकार देऊ नका, त्याला काही वेगळेपण देण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या हितासाठी सगळं चाललेलं आहे. आणि जे लोक साफ साफ म्हणून भुई बदळतात आहे त्यांना आम्हाला दाखवून द्यायचं की असं काही नाही, आमची चळवळ खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. शतायू ग्रंथालयांच्या बाबतीमध्ये जे 50-60-75 ज्या ग्रंथालयांना पूर्ण झालेली आहेत, त्या ग्रंथालयांची पूरक मागणी जी आहे ग्रामपंचायत ग्रंथालयांची मंजूर झाली मागच्या अधिवेशनामध्ये. परंतु जे योजनेतर ग्रंथालय आहे, जवळपास 485 योजनेतर ग्रंथालय आहेत की ज्यांना आम्ही 3,00,000-5,00,000 देणार आहोत, तर त्याची मागणी आपण आता टाकलेली आहे. त्यामुळे त्यांनाही निश्चितच भविष्यामध्ये अनुदान हे वेगळेच अनुदान मिळणार आहे. अजूनही तुमच्या काही शंका असतील, अडचणी असतील, तुमच्या जिल्ह्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतिशय सक्षम आहेत तुम्हाला. फक्त मला 1-2 जणांनी सांगितलं की साहेबांनी आमचं पत्रच घेतलं नाही. काय का ते कोण पत्र न घेणारे आहे का इथे? मला भेटले, साहेबांनी आमचं पत्र घेतलं नाही, मग सांगितलं नावात बदलचं काहीतरी प्रकरण होतं. हां ठीक आहे, तर त्यांचं नावात बदलचं प्रकरण होतं. मी म्हटलं तुम्ही मांडणी जी आहे ती चुकीच्या पद्धतीने ज्यांना सांगितली, त्याच्यामुळे ते कदाचित घेतलं नसेल. पण जे काही तुमचे प्रश्न असतील ते जिल्ह्यावरच मिटतात. याच्या अगोदरही तुम्हाला चांगलेच अधिकारी लातूरला आलेले, आताही चांगलेच आहे, आणि भविष्यातही चांगलेच अधिकारी राहतील. विभागाचे सहाय्यक संचालकसुद्धा तुम्हाला एकदम चांगले आहेत, एकदम कोऑपरेटिव्ह आहे. तुमच्या जिल्ह्याच्या अधिवेशनालासुद्धा प्रत्येक वेळेस येतात. मीसुद्धा एक खरं तर प्रोटोकॉल तुम्हाला असा सांगतो, मी म्हणजे एक प्रोटोकॉल म्हणण्यापेक्षा त्याला पद्धत सांगतो, प्रोटोकॉल नाही म्हणतो आम्ही, पद्धत. जिल्ह्याच्या अधिवेशनाला फक्त जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी जावं,
विभागाच्या अधिवेशनाला सहाय्यक संचालकांनी जावं आणि राज्याच्या अधिवेशनाला संचालकांनी जावं, असं एक सर्वसाधारण संकेत आहे, कुठं लिखित नाही, नाही तर कोणी लगेच म्हणे दाखवा आम्हाला शासन निर्णय, तसं लिखित नाही. परंतु आम्ही तुमच्या जिल्ह्याच्या अधिवेशनांना, तुमच्या विभागाचे सहाय्यक संचालक इतक्या व्यस्त याच्यातून, आम्हीसुद्धा व्यस्त याच्यातून येतो का, तर तुम्हाला काय नवीन चळवळीमध्ये चाललेलं आहे, तुमच्या काय शंका आहे, काय अडचणी आहेत, समस्या आहेत, ह्या जाणून घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी येत असतो. आणि कधीही तुम्ही त्या समस्या आम्हाला सांगा आणि मला फक्त कोणी फोन करू नका, कृपया तुमचं काही शंका असेल तुम्हाला व्हॉट्सअप करा, मी त्या व्हॉट्सअपवरसुद्धा तुम्हाला रिप्लाय देतो. तुमच्या समस्येचं नेमकं कोणत्या स्टेजला प्रकरण आहे हे मी व्हॉट्सअपवर मेसेज करत असतो, फक्त फोन कृपया करू नका. व्हॉट्सअपवर तुमच्या समस्या जर आमच्या या पातळीवर न सुटणाऱ्या असतील, ज्या संचालनाच्या पातळीवर आहे, आमच्या संचालनस्तरावर प्रलंबित आहे, अशा गोष्टी तुम्ही मला निश्चित पाठवा. जोपर्यंत पदभार माझ्याकडे आहे तोपर्यंत आपण निश्चितच चांगलं काम करू अशी मी ग्वाही देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता काही समस्या असतील तर कोण मांडणार असेल तर नका. साहेब, फक्त माझी एक अडचण आहे, ती माझी जी एक समस्या आहे ती समस्या मांडतो. आपण ग्रंथालय संचालनाने जानेवारी 23 मध्ये एक पत्र काढलं की जे ग्रंथालय बंद आहेत त्यांना तुम्ही पत्र दिलं की तुमचं वाचनालयाची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, आणि 1 महिन्याची मुदत तुम्ही दिली. त्या 1 महिन्याच्या मुदतीमध्ये काही लायब्ररीने तुम्हाला खुलासा दिला आणि खुलासा दिलेल्या लायब्ररीची आपण तपासणी केली. आता या नवीन नियमाप्रमाणे वार्षिक अहवाल आणि ऑडिट रिपोर्ट हा ऑनलाईन करावा लागतो. मग या ग्रंथालयाची तपासणी झाली, त्यांचा अद्याप वार्षिक अहवालही ऑनलाईन नाही, ऑडिट रिपोर्ट ऑनलाईन नाही, आणि तपासणी तर झालेली आहे, तर मग त्या ग्रंथालयाने काय करावं. हां, आणि हां, आणि दुसरा असून एक प्रश्न की आपण माझ्या माहितीप्रमाणे बरं का की आपण बंद ग्रंथालयांना चालू तुमचा खुलासा देण्यासाठी एकच पत्र दिलं आहे, एकच संधी दिली आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याला आणखीन एक दुसरी संधी द्यायला पाहिजे आणि त्याचा खुलासा मागवून घ्यायला पाहिजे असं आम्हाला आमचं म्हणणं आहे. आपल्या नियमातसुद्धा दुसरी संधी द्यायला पाहिजे. ही एक म्हणजे माझी आता तो म्हणजे आज्ञान असेल किंवा तो, पण माझं माझं ठाम मत आहे की तुम्ही दुसरी संधी त्यांना द्यायला पाहिजेत. आणि दुसरं, आता तो काय भाग हे करता येणार नाही, आपण जे आता अर्ज मागवलेले आहेत पुरस्काराचे त्यामध्ये ग्रंथपालांनी किंवा कार्यकर्त्यांनी जिल्हा ग्रंथालय संघावर आहे का, ग्रंथपालन वर्गाचा वर्ग व्यवस्थापक आहे का, तो ज्याचे 30-30 वर्षाची सेवा झाली तो कधी इकडे येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्याला मार्क पडत नाहीत, त्याच्यामुळे तो गुणवत्तेमध्ये उतरू शकत नाही, त्याच्यामुळे तो गुणवत्तेमध्ये उतरू शकत नाही. कारण ही आठ सर्वसामान्यांना म्हणजे अडचणीची आहे. ही एक असा एक माझा प्रश्न आहे, तो काही करता येणार नाही, पण मला जे वाटलं ते मी या शंका बोलून दाखवल्या. यानंतर आजच्या या ग्रामीण भागामध्ये ग्रंथालयाच्या जागेचा प्रश्न आहेत. आता माझं शहरात उदगीर शहरालगत मलकापूर मोडतं आहे, जागेचे भाव गगनाला भिडले, भाड्या कमी नाहीत जास्तच आहेत. तो ग्रामपंचायतची जागा त्या त्या गावातल्या ग्रंथालयाला जर देण्याची आपण जर शिफारस केला तर तो प्रश्न जागेचा मिटणार आहे. आणि तुमची 8 राहणाऱ्या प्रत्येक ग्रंथालयाला अ वर्गाला किती जागा आहे, बला किती आहे, डला किती आहे, त्यांना ती जागाच घेऊ भाडं देऊ शकत नाहीत. तर ग्रामपंचायतची जागा आपण देण्याची शिफारस त्या तुमच्या मंडळात करावं.
महाराष्ट्र ग्रंथालयाचे संचालक श्री गाडेकर साहेब, ग्रंथालय संचालक श्री गाडेकर साहेब, त्यानंतर औरंगाबाद विभागीय ग्रंथालय संचालक श्री हुसे सर, त्यानंतर आपल्या जिल्हा ग्रंथालय संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कोटेवार सर, त्यानंतर आपल्या जिल्हा ग्रंथालय संघाचे नवनियुक्त बिनविरोध निवडून आलेले जे की म्हणजे राज्यघटना नियम वगैरे म्हणतो आपण की निवडून आलेले म्हणे बिनविरोध निवडून आलेले आपले कापसे सर आहेत आणि अनेक वर्षापासून मी पाहतोय तसं मला दिसणारे आपले कार्याध्यक्ष कार्यवाह मेकले साहेब पण आहेत. आणि माझं एक म्हणजे माझी अडचण काय होते सर, मी ग्रंथालय क्षेत्रामध्ये काम करतो, बऱ्याच ग्रंथालयाच्या संचालकांशी कर्मचाऱ्यांशी आपले अधिकारी आहेत, मस्के साहेब, मस्के साहेबांचा उल्लेख करायचा राहून गेला कारण मी पहिल्यांदाच आज बोलतोय सगळ्यांसमोर येऊन. तसा मी या चळवळीमध्ये माझंही ग्रंथालय असल्यामुळे मी काम करतोय, मस्के साहेबांचं पण आल्याबरोबर आपल्या जिल्हा ग्रंथालयांची बिल्डिंग तयार केल्याबद्दल करावं तेवढं कौतुक म्हणजे कमीच आहे, करावं तेवढं कौतुक साहेबांचं की अनेक वर्षापासूनचं मी फार जुन्या अगदी वय झालेल्या व्यक्तींकडून ऐकवतोय की सगळ्या जिल्ह्याला जिल्हा ग्रंथालयाची इमारत होती स्वतःच्या स्वतःची पण आपल्याच नव्हती आणि मस्के साहेबांचा पायगुण चांगला म्हणावं लागेल की सरांनी आल्याबरोबर अगदी ते काम म्हणजे तडीच नेला आणि यशस्वीच करून दाखवलं. पण अनावधानाने सरांचा उल्लेख करायचा माझ्याकडून राहून गेला, तर सरांचं मला नाव माहिती नाही. भारत सातपुते सर कवी बघा, म्हणजे पेपरला वाचलेला आहे, व्हॉट्सअपला बघितले. हां ठीक आहे, विषय मांडतो जाऊ द्या, आता बाकीचं जास्त काही बोलत नाही. तर मी ज्यावेळेस बदल अहवालचं वगैरे काम करत असतो आपल्या धर्मादायला आणि बांधकामाच्या फाईल्स या मी बऱ्याच हाताळलेल्या आहेत सर, की प्रत्येक वेळेस असं विचारलं जातं की ग्रंथालयाची पुरेशी जागा असावी, एक्झॅक्ट किती हे आम्हाला कळालेलं नाही की कोणत्या वर्गासाठी किती जागा असावी ग्रंथालयाची, हे आम्हाला थोडं अडचणीचं ठरायला लागलेलं आहे. आणि आणखीन अशी अडचण होती की मॅचिंग आहे का नॉन मॅचिंग, मला तेही आणखीन मलाही म्हणजे त्याच्यामध्ये स्पष्टता आली नाही, त्यामुळं ते एक दोन प्रश्न आहेत सर. आणि आता आमचे मित्र मार्गदर्शक पत्रकार आणि थोडं आम्हाला धमकावून सांगणारे म्हणजे काल थोडं तसा प्रकार घडला मोतीपोळे साहेब की नाही नाही तसं करू नका, माणसं घाबरून चाललेत, नाही नाही अक्षरशः घाबरून चाललेत मोतीपोळे साहेब, तुम्ही पत्रकार आहात की अहो पत्रकार आहात तुम्ही घाबरून चाललेत की तुम्ही असं घाबरू नका, वाचनालय बंद पडेल, अनुदान येणार नाही, 10 आणा 5 आणा, अहो इथं काय तारांबळ ओढली तुम्ही बघितलंय मोतीपोळे साहेब, उगा तेच विषय काढायला होऊ नका, त्या गोष्टीला अर्थ नाही. हां तर म्हणजे अहो आम्हाला भीती वाटायला लागली की साहेबांचं नाव सांगून आम्हाला भीती घालायला लागायला लागलीत, हे योग्य नाही ना, हेही महत्त्वाचं होतं की तुम्ही तसं करू नका. गाडेकर साहेब आहेत माझे, तेवढेच दोन प्रश्न आहेत सर, हा लोकलचा प्रश्न आहे, हा काही विशेष नाही, आता यांचा विषय निघाला म्हणून बोलावं लागलं कारण. पण नेमकी जागा कोणत्या वर्गासाठी किती असावी हा एक प्रश्न. आणि दुसरा यांनी जो मुद्दा काढला की बऱ्याच गावामध्ये गायरान जमीन असते, त्यानंतर बरीच रिकामी जागा असते ज्याचे मालक आपण म्हणतो तहसीलदार स्थानिक पातळीवर आणि जिल्हा पातळीवर कलेक्टर असतात. तर जिल्हा ग्रंथालयान संघांनी कोटेवार साहेब आहेत, ह्यांनी आहेत, कापसे सर आहेत, की यांनी विचार करून तो आपल्या ग्रंथालयासाठी कसं एक लीज पद्धतीवर देता येईल का त्याचाही विचार करावा, हे संघटनेसाठी प्रश्न आहे. एवढी मोठी संघटना आहे तुम्ही सांगता भाषणामध्ये, तर तसं काही शासन दरबारी पाठपुरावा करता येतो का, पहा कितीतरी मोकळी गायरान जमीन आहे कारण ग्रंथालयाला भाडं परवडत नाही, तिकडे जास्त पैसा गेल्यानंतर त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरकडला पैसा उरत नाही, हा एक दुसरा एक मुद्दा आहे. त्यानंतर सर ज्या ग्रंथालयाच्या इमारती आहेत स्वतःच्या, तर त्यांना काय म्हणतो आपण एम एस सी बीला सांगून आपल्याला कमी दरामध्ये वीज पुरवठा मिळवता येतो का, हा एक प्रश्न चांगला आहे. की 2000 मला आठवतं गाडेकर साहेब की 2012-13 मला वाटतं सनांचे साहेब काहीतरी होती, त्यावेळेस पत्र निघालं होतं, तसं जी आर निघाला होता की सार्वजनिक संस्था आहेत त्यामुळे यांना तुम्ही वीज दर कमी घेऊन त्यांना तुम्ही वीज मीटरचं कनेक्शन द्या, तर तेही करता येतं का बघा, म्हणजे आपल्याला तेही सोयीचं जाईल. बस एवढंच आहे, बाकी कोणी काही राग मारून घेऊ नका, थोडं स्पष्ट बोललो पण नाविलाज होता. धन्यवाद. कृपया थोडं अनावधान राहिलेला पूर्व सत्कार
जो की पाहुण्यांना सत्कार करणं आपली रीत आहे. या ठिकाणी राज्याचे ग्रंथालय संचालक सन्माननीय अशोकराव गाडेकर सर यांचं स्वागत बाळकृष्ण होळीकर करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण साहेबाचं स्वागत करावं, सत्कार करावा. लवकर घ्या. राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर गजाननजी कोठेवार यांचं स्वागत संजय सूर्यवंशी करतील. प्रसिद्ध कवी सन्माननीय भारतजी सातपुते सर यांचं स्वागत श्रीधर स्वामी हे करतील. श्रीधर स्वामी, आपण सातपुते सरांचं स्वागत करावा, सत्कार करावा. आले. यानंतर मराठवाडा विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सन्माननीय हुशे सरांचं स्वागत रामभाऊ मोतेपोळ हे करतील. मंचावर उपस्थित लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सन्माननीय संजयजी मस्के सर यांचं स्वागत. कापशे सर हे करतील. नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी सन्माननीय अनिलजी सूर्यवंशी साहेब यांचं स्वागत. काशनाथ बोडके हे करतील. या लवकर या पुढे. विभागीय ग्रंथालय कार्यालयाचे अधीक्षक सन्माननीय बावीसकर साहेब यांचं स्वागत. नंदूभाऊ हे करतील. यानंतर सत्काराचा कार्यक्रम संपलाय. माफ करा. विभागावर आलेले आमचे सन्माननीय सशे सर यांचंही या ठिकाणी स्वागत मी स्वतः करतो. यानंतर डेंगळे साहेबाचं श्री विठ्ठल कटके करतील आणि हिरा पाटील यांचं स्वागत श्री बिराजदार करतील. लग्नात आता आपण काही मंबून आले श्री पेडणेकर सर यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. श्री लाड सर यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. दोघांना विनंती की आपण समोर यावं. कोण सन्मान यायलेत का? हा बरं, बोला. 2 मिनिट सांगलं पटकन. एकच मिनिटाचा विषय. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गाडेकर साहेब, ज्यावेळेस राजाराम मोहन राय फाउंडेशनचे प्रस्ताव पाठवले जातात किंवा मागवले जातात त्यावेळेस मॅचिंग आणि नॉन मॅचिंग हे दोन हेड असतात. त्याच्यामध्ये मॅचिंगमध्ये काय पाठवायचं, नॉन मॅचिंगमध्ये काय पाठवायचं हे बऱ्याचशा लायब्ररींना कळत नाही. ज्याच्यामध्ये आता बिल्डिंग असेल तर बिल्डिंगचा प्रस्ताव किती लाखापर्यंत पाठवायचा, मिनिमम किती, मॅक्झिमम किती, हे एक विषय येतो. आणि नॉन मॅचिंगमध्ये ज्यावेळेस आपण इक्विपमेंट असेल किंवा चिल्ड्रन असेल किंवा ज्येष्ठ नागरिकचा असेल, साक्षरतेचा असेल समजा, तर ह्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस मागणी करत असतो किती लाखापर्यंत आणि त्याच्यामध्ये काय काय साहित्य घ्यायचं हे आपल्याला साधारणतः माहीत राहत नाही. आता माझ्या माहितीच तो मी आता 2 प्रस्ताव केले पण तो कॉपी पेस्ट कुणाचा तर बघून तो केला. पण त्याच्यामध्ये काय आहे की माझ्या लायब्ररीला काय गरज आहे आणि ती गरज त्या प्रस्तावामधून पूर्ण होते का नाही हा शंकेचा विषय निर्माण होतो.
माझं दोन वेळेशी असं झालं, मी प्रस्ताव तयार केला आणि त्याच्यानंतर एखादी दोन वस्तू त्याच्यामध्ये ॲड आपण करू शकलो असतो आणि आपल्या नासमजूतपणामुळं आपण तो प्रस्ताव करू शकलो नाही किंवा ते साहित्य आपण मिळू शकलो नाही, ही त्याच्यातली खंत आहे. तर ज्यावेळेस राजाराम मोहन रायचे प्रस्ताव पाठविले मागवले जातील त्यावेळेस नॉन मॅचिंगमध्ये ह्या गोष्टी, त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य आणि त्याच्यासाठी उपलब्ध असलेला पैसा याचं कॅल्क्युलेशन करून जर आपण जर राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयापुढे जर मांडलं तर राज्यातील सर्व ग्रंथालयांना त्या फॉर्मॅटमध्ये प्रस्ताव पाठवता येईल व त्यांच्या जी शंका कुशंका आहेत ते येणाऱ्या काळात राहणार नाहीत. ओके, धन्यवाद सर. सन्माननीय आदरणीय व्यासपीठ आणि या ठिकाणी संबंध जिल्ह्यातून, भोतालच्या जिल्ह्यातून आलेले सगळे ग्रंथालयाचे कर्मचारी, अनेक प्रश्नांचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला परंतु एक अत्यंत कर्मचाऱ्याच्या संबंधित निगडीत असलेला तो प्रश्न म्हणजे वेतन सरणीचा. आदरणीय गाडेकर साहेबांना आणि राज्याच्या अध्यक्षांना आज या ठिकाणी हे प्रश्न सभागृहातही त्यांनी मांडले अत्यंत पोटतिडकीनं की अनेक वर्षापासून आपला हा वेतन श्रेणीचा मुद्दा मागे पडतोय, त्याच्यात काही थोडं थोडं मिळत गेलंय पण या महागाईच्या काळामध्ये त्याच्यावर भागतच नाही. ड आणि क च्या लोकांचं तर अत्यंत दयनीय अवस्था आहे, त्याला जर कुठला आधार नसेल तर लायब्ररी बंद करून त्याला मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आदरणीय गाडेकर साहेबांना मी विनंती करतो की आमच्या उदगीरचे आमदार आणि महाराष्ट्राचे नामदार आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू भगिनींनो, मला एवढं सांगायचं आहे की जिथं काही वाचनालयाच्या इमारती आहेत, जागा आहे शासनाने दिलेला आहे, तर त्या जागा आमच्यासारख्या महिलांना कुणीही देत नाहीत, अन्याय करत आहेत. एवढा मोठा संघ असून मी वाचनालयाच्या इमारतीसाठी अंगावरून 3 वेळेस गाडी घातलेली आहे लोकांनी, हे माहिती असून सुद्धा मला कुणीही मदत करायला तयार नाही. या सगळ्यांनी मिळून मला इमारत मिळवून द्यावी. मी एक एक महिना उपोषण केलेलं आहे, पहिल्याच्या इमारतीपेक्षा दुसरी इमारत सुद्धा मंजूर केलेली आहे कलेक्टर साहेबांनी, ती सुद्धा अधिकारी देत नाहीत, याकडे थोडं लक्ष द्यावं. दुसरी गोष्ट, जेव्हा आपलं कोलगाणे सर होते तेव्हा पण अधिवेशनात मी बोललेलं आहे माझ्या बानेगावमध्ये रीडिंग रूम मला पाहिजे आणि कलेक्टर साहेब तुम्ही मला मदत करायला पाहिजे, तेव्हासुद्धा त्यांनी मला असं उत्तर दिलं की बानेगावच्या मॅडम बाणेदारपणाने उत्तर दिलात, हे बोललात मला बाणेदारपणाने उत्तर द्यायचं, मी तुम्हाला जागा हे मदत करतो असं म्हणून सांगितलेलं आहे, पण जागाच नाही तर बांधकाम कुठून करायचं. दुसरं, फिरतं वाचनालय शेजारी एक 300-350 गाव लोकवस्तीचं गाव आहे, तिथं पेपर जात नाही काहीच नाही, तर तिथंसुद्धा माझं वाचनालय जाऊ इच्छितं, मी सुद्धा मदत करू इच्छिते, पण पगार नसल्यामुळं आमचे जे ग्रंथपाल सेवक आहेत ते मजुरी करायला जातात, मग वेळ कुठून देतील तिथं, त्यामुळं जी मजुरी आज पडते ती मजुरी तरी त्या कर्मचाऱ्यांना मिळावी आणि त्या मजुरीतून काही ना मी त्या दुसऱ्या गावला फिरतं वाचनालय ठेवावं यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावं, एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. काही ज्या समस्या आहेत किंवा प्रश्न आहेत, एक तो मान्यता रद्दचा चांगला प्रश्न मला आवडला तो, बरं का, तो पूर्ण महाराष्ट्राला सध्या भेडसावतो आहे की ज्या ग्रंथालयांची मान्यता रद्दच्या नोटिसा त्यांना आल्या होत्या त्याच्यानंतर ती ग्रंथालयं सुरू झाली, त्यांनी सुरू केली तसं आम्हाला कळवलं, त्यानंतर आमच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून तपासणी झाली, तपासण्या झाल्यानंतर या ग्रंथालयांना अनुदान दिलं पाहिजे ही त्यांची मागणी आहे, त्यांच्या मागणीशी मी पूर्ण सहमत आहे. आपण 2-3 दिवसामध्ये त्या ग्रंथालयांची म्हणजे जिल्हानिहाय यादी मी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाला पाठवायला सांगतो, त्या ग्रंथालयांना आता लिंक जी आहे ती बंद झालेली आहे, परंतु तेवढी जी ग्रंथालयं आहेत त्यांना आम्ही किमान 1 किंवा 2 दिवस देऊन त्यांचा वार्षिक अहवाल कसा भरून घेतला जाईल
हेही आम्ही पाहू. त्यामध्ये फक्त एकच आहे, जरी आता जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असली, ती तपासणी हे ग्रंथालय सुरू आहे किंवा नाही इथपर्यंत मर्यादित तपासणी होती. त्यांनी आता मान्यता कायम ठेवावी अशी शिफारस केलेली आहे, त्याची मान्यता कायम आपण ठेवणार आहोत. मात्र त्यांची पुनर्तपासणी आम्ही करणार आहोत, ती फक्त जमा खर्चाची, की 2-3 वर्ष तुमचा जमा खर्च कोणी तपासला नाही. ह्या वर्षी मात्र आम्हाला तो LGMS प्रणालीमध्ये जमा खर्च भरल्याशिवाय तुम्हाला एकत्रित अनुदान मिळणार नाही. म्हणून ती तपासणी त्या ग्रंथालयांची होईल, जी ग्रंथालय तपासणीमध्ये सर्व अभिलेख उपलब्ध करून देतील त्यांना एकत्रित हप्ता देण्याची जबाबदारी मी घेतो. धन्यवाद. तो पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा जो पुरस्काराच्या बाबतीमध्ये प्रश्न होता, गुणांकन वर्ग, मला हे समजत नाही. ह्या मागण्या आपणच करायच्या, शासनाकडून मंजूर करून घ्यायचा आणि नंतर परत आपण म्हणायचं हे बरोबर नाही म्हणून, हे काय मला पटत नाही. जर तो जिल्हा संघामध्ये आज पदाधिकारी नसू द्या ना, त्यांच्या पूर्ण सेवा काळामध्ये त्यांनी जिल्हा संघावर काम केलं पाहिजे असं आहे. तो काही तिथे अध्यक्षच पाहिजे असं अपेक्षित नाही आहे. तो माजी सदस्यसुद्धा चालतो, म्हणजे 30-16 वर्षामध्ये कधीतरी त्यांनी संघावर काम केलेलं असलं पाहिजे म्हणून त्याला मार्क आहे. त्यामुळे ते बदल करणं अयोग्य होणार नाही, नाही तर तो असाय पास होऊन जाईल, काय उपयोग आहे त्याला. मग तो माणूस कुठंच काम करत नाही, त्याला 50 मार्क काय उपयोग आहे का. चांगल्या कार्यकर्त्याला, सेवकाला तो पुरस्कार मिळावा ही शासनाची आणि तुमच्या सगळ्यांची मागणी होती, त्याप्रमाणे ते गुणांकन आहे. त्यामुळे त्याच्यात बदल करता येणार नाही. तिसरा जो जागा ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये होता, जागा जी आहे, माझ्या माहितीप्रमाणे 90% ठिकाणी जागा ग्रामपंचायतीची जर उपलब्ध असेल तर त्या ग्रामपंचायती देतात. म्हणजे मी सुद्धा खूप ठिकाणी पाहिलेलं आहे, ग्रामपंचायतीची गाळा आहे तिथं ते ग्रंथालयाला नाममात्र भाड्याने दिलेली आहे. याला आपली सेवा कशी आहे ग्रंथालयाची. आपलं गावासाठी जर ते ग्रंथालय चांगलं काम करत असेल तर ते ग्रामपंचायत सहकार्य करतेच असा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण मीही एक कार्यकर्ता होतो म्हणून सांगतो, मी अधिकारी म्हणून सांगत नाही. म्हणजे प्रॅक्टिकली या गोष्टीमध्ये मी काम केलेलं आहे. आम्ही ग्रामपंचायतीच्या जागेमध्येच ते ग्रंथालय सुरू केलं आणि आम्हाला विनामूल्य देऊन टाकले त्यांनी. तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला ग्रामपंचायत नकार देणार नाही, कारण शेवटी ग्रामपंचायत आपल्यासाठीच असते, गावासाठी असते. त्यामुळे त्याच्यावर शासन स्तरावरती एखादं परिपत्रक काढावं असं मला वाटत नाही. पण जर तुमची सगळ्यांची मागणी असेल, तुमच्या संघाचा एक ठराव करा, महानगरपालिकेच्या हद्दीत असावा असा एक ठराव करा, त्याचा मी प्रतिसाद देऊन शासनाला प्रस्ताव सादर करीन असं मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर पुरेशी जागा, किती जागा कळवावी. आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपला नवीन मान्यता आणि दर्जा बदलाच्या बाबतीमध्ये माननीय मंत्री महोदय सकारात्मक आहे. त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की एक समतोल साधून आपल्याला याच्यात मध्य मार्ग काढून हे दोन्ही प्रश्न मिटवायचे आहेत. परंतु हे मिटवताना तो प्रस्ताव मला जेव्हा सादर करायचा आहे, किंवा मी आता माझं अंतिम स्तरावर काम चालू आहे, तर जे नियम आहे पूर्वीचे याच्यामध्ये कुठेही पुरेशी जागा अशी अट नाही. म्हणजे असे फक्त पुरेशी, म्हणजे 100 फूट, 200 का 500 का 1000 असं काही नाही कोणत्या वर्गाला. आता आम्ही जी समिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये आमचं काम पूर्ण झालेलं आहे. जागा निश्चित प्रत्येक वर्गाला. आता आत्तापर्यंत जी ग्रंथालयं आहेत त्यांना ती लागू होणार नाही, परंतु भविष्यात जी ग्रंथालयं निर्माण होतील त्यांच्यासाठीच्या ज्या अटी राहतील त्यामध्ये उदाहरणार्थ ड वर्गाला 150-200 अशी काही जी असेल शासन मान्य होऊन जे येईल ते आकडे राहतील. म्हणजे प्रत्येक दर्जाला किमान जागा आता फिक्स होणार आहे, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आहे. त्यानंतर मॅचिंग आणि नॉन मॅचिंग. खरं तर इतकी आपण जुने कार्यकर्ते आहात, आपल्याला जर मॅचिंग नॉन मॅचिंग समजत नसेल तर मला माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. कारण याच्यावर कार्यशाळा झाल्या, माहिती पुस्तिका निघाल्या, बऱ्याच तज्ज्ञांची भाषणं झालेली अगोदर, आणि परतही आपल्याला मॅचिंग नॉन मॅचिंग कळत नसेल तर काही खरं नाही. पण आता हरकत नाही, विसरले असतील म्हणून सांगतो. मॅचिंग म्हणजे ज्याच्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन ह्या दोघांचे 50% 50%मधून ज्या योजना राबवल्या जातात त्याला मॅचिंग स्कीम म्हणतात. आणि नॉन मॅचिंगमध्ये हा पूर्णपणे केंद्र शासनाचा म्हणजे राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. त्यामध्ये एक दोनच योजना अशा आहेत की 90% जी रक्कम आहे ती यांची प्रतिष्ठानची आणि 10% रक्कम ही वाचनालयाची. आणि कोणत्या कोणत्या स्कीम असा एक प्रश्न होता, तर सगळ्या स्कीम मॅचिंग आणि नॉन मॅचिंगमध्ये सारख्याच आहे. फक्त इमारतीमध्ये असा फरक आहे
की याच्यामध्ये तुम्हाला 15 लाख रुपये मिळतात नॉन मॅचिंगमध्ये, आणि मॅचिंगमध्ये 25 लाख रुपये मिळतात. मॅचिंगमध्ये इमारत बांधकाम करताना थोड्या मर्यादा अशा येतात, पूर्ण महाराष्ट्रातून प्रस्ताव घेताना आमच्याकडे समजा आता यावर्षी 5 कोटीचं बजेट आहे, राज्य शासनाचे 2.5 कोटी आणि केंद्र शासनाचे 2.5 कोटी, 5 कोटीमधून जर आपण इमारतीच बांधल्या, समजा उद्या 5 कोटीच्या इमारती बांधल्या, आपल्याला दुसरं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं आहे, म्हणजे आम्हाला संगणक द्यायचे आहे, लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे, ई लायब्ररी सुविधा द्यायची आहे, कपाटं द्यायची आहे, पुस्तकं द्यायची आहे, सगळं ब्लॉक होऊन जाईल. म्हणून आमचा प्रयत्न असता सहसमितीचा, 1-2 कोटीमध्ये इमारती, 1.5 कोटीमध्ये 2-1 कोटीमध्ये फर्निचर किंवा संगणक आणि 1000 कोटीची पुस्तकं, असे ते मॅचिंग आणि नॉन मॅचिंग. आणि समजा तुम्हाला अजूनही कळलं नसेल, डोक्यावरून गेलं असेल, तर आपली वेबसाईट आहे rrrlf.gov.in, सगळ्याकडे मोबाईल मस्त आहे, टाका मस्त पहा. तुम्हाला इंग्लिश कळत नसेल तिथे हिंदी भाषा करा, हिंदी भाषा माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांना कळते, सगळं सविस्तर मार्गदर्शन त्याच्यावरती आहे. त्यानंतर स्वतःची जागा इमारत वीज सवलत असा एक प्रश्न होता, याचं परिपत्रक ऑलरेडी निघालेलं आहे वीज सवलतीच्या बाबतीमध्ये, म्हणजे तुमचं जे दर आहे तो योग्य प्रमाणात असावा, व्यावसायिकरण असावा याच्या बाबतीतलं आहे. जर एखाद्या ग्रंथालयाला प्रश्न आला असेल किंवा त्यांची सोडवणूक होत नसेल, तुम्ही आमच्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधा, ते तुम्हाला परिपत्रक देतील. तिकडूनही नाही झालं तर विभागाच्या यांना सांगा, ते देतील. तिकडूनही झालं तर मी तुम्हाला शेवटी द्यायला कधीही तयार आहोत, त्यामुळे ते वीज जी सवलत आहे ती तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर ते बाणेगावचा जो काही प्रश्न होता इमारतीचा, त्यांनी मी आमच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना सांगतो की त्यांनी स्वतः व्यक्तिगत त्या गावाला जाऊन भेट देऊन त्याची तपासणी किंवा त्यांना काय सहकार्य लागेल ते करावं. जर आपल्या स्तरावर होत नसेल, शासन स्तरावर काही करायचं असेल, तर तसा मला प्रस्ताव त्यांनी द्यावा. तर ते बाणेगावच्या महिलेचं मी 2-3 मागे पण एकदा ऐकलं होतं, त्याच्यावर आपण जर आमच्या स्तरावर काही करण्यासारखं असेल तर 100% आम्ही ते करू. यानंतर माझ्या माहितीप्रमाणे अधिवेशनातले सगळे प्रश्न मिटलेले आहेत. पुढच्या वर्षी मात्र पुन्हा हेच प्रश्न विचारू नका एवढी अपेक्षा करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र करण्यापूर्वी वेतन श्रेणीचा जो प्रश्नाचा विषय होता, सगळ्यांचा असा आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे, याला उत्तर देणं जे आहे हे प्रशासकीय बाब आहे. माझ्याकडे जे कार्यवाही करण्याच्या बाबी आहेत तेवढ्याच फक्त आहे. आता शासनाचं दातृत्व, कार्यकर्त्यांचं कर्तृत्व, पितृत्व सगळं आपल्याला माहीत आहे. वेतन श्रेणी द्यायची कशी, त्याला काही मार्ग काढता येतील का काय, याच्यावरती कार्यकर्ते आणि बसून तो मार्ग किंवा तुमचे राजकीय याच्यावर तो आहे, तो त्याच्यावर मी उत्तर किंवा भाष्य करणं तितकंसं मला संयुक्तिक वाटत नाही, ती प्रशासकीय बाब योग्य. धन्यवाद. हे बघा, ग्रंथालयीन कर्मचारी ओळखपत्र मी स्वतः जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून काम केले, आजही करतो आहे. हे परिपत्रक निर्गमित केल्यानंतर मला सांगा प्रामाणिकपणे इथं उपस्थित असलेल्या किती लोकांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधला ग्रंथालय कर्मचाऱ्याचं ओळखपत्र देण्याबाबत. वर बोटं करा, किती लोकं आमच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात जाऊन ओळखपत्राची मागणी केली, म्हणजे त्याच्यावर सहशिक्का घ्यायचा आमच्या अधिकाऱ्याचा, किती लोकांनी केलं सांगा. काहीच नाही आहे, उगा फुकाच्या बॉम्ब असतात. फक्त मी म्हणजे मला खूप राग येतो या गोष्टीचा. हे होण्यासाठी राज्य संघाचे तुमचे अध्यक्ष असेल, तुमची कार्यकारिणी असेल, किती आग्रह करतात, मांडतात, तुमच्या मागण्या मंजूर करून घेतात, त्या मागण्या मंजूर झाल्यानंतर ज्यावेळी इम्प्लिमेंटेशन येतं, कार्यवाही येते, तुमच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, काय उपयोग आहे त्याचा. मी माझ्या जिल्ह्याचा अनुभव सांगतो, नगर जिल्ह्यामध्ये 484 ग्रंथालय आहेत, त्यापैकी फक्त 10 लोकांनी ओळखपत्र नेलेले आहे. मी पेपरला बातमी दिली, सगळ्या ग्रंथालयांना परिपत्रकं पाठवली, कोणीही नेलेले नाही, म्हणजे कोणी संपर्क साधले, 10 आले देऊन टाकले. त्यामुळे याच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा. ग्रंथालय संघाने पुढाकार घ्यावा असं म्हणणं आहे, ग्रंथालय संघाने पुढाकार घेण्याची काहीही गरज नाही, ऑलरेडी ती मागणी मंजूर झालेली आहे. त्यामुळे तुमचं ओळखपत्र घेऊन आमच्या अधिकाऱ्यांकडे जा, आमच्या अधिकारी रजिस्टरमध्ये नोंद घेतील, तुम्हाला ओळखपत्र देतील. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद साहेब, आमच्या सर्व शंकाचं निरसन केलं. यानंतर आता आपण
दुसऱ्या सत्रामध्ये भारत सातपुते या कवींना आपण निमंत्रित केलं तर त्यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत थोडक्यामध्ये वेळ्याभावी थोडक्यात करावं. जिल्हा तुम्हाला एक नम्र विनंती आहे की या साहेबांचं भाषण झाल्यानंतर आपलं भाषण आहे महत्वाचं. तुम्हीच जर उठून गेला तर मग काय उपयोग आहे? साहेबांना जरा अर्जंट आहे म्हणून ते साहेब जाऊन राहिले. डायरेक्टर साहेब, साहेबांचं भाषण झाल्यानंतर मला ऐका ना जरा आपल्या व्यथा कथा. हा काय सोडवले, काय सोडवायचं आहे, काय करायचं आहे, अशाने कसं येईल आपलं? जिल्हा ग्रंथालय संघाच्या या सत्राला उपस्थित असलेले सुरेत गाडेकर सर, हुशे सर, मी सकाळी जरा एक मिनिट जर थोडंसं राहता दुपारी आल्याच्या नंतर मी माझ्या काही ग्रंथपाल मित्रांना वगैरे विचारत होतो की सकाळी काय काय झालं, कोण कोण आले होते, कोण कोण बोलले, त्यातलं खरं खरं आणि बरं कोण बोललं. तर सर्वांच्या ओठावरती जे एक नाव होतं ते तुमच्या राज्याच्या ग्रंथालयाचे अध्यक्ष कोटेवार सरांचं होतं. यानंतर ग्रंथालय अधिकारी मस्के सर आणि सूर्यवंशी सर, जिल्हा ग्रंथालयाचे नूतन अध्यक्ष आणि कापसापेक्षाही ग्रंथालयाने भाव वाढला पाहिजे असे वाटणारे प्रभाकर कापसे, कुणीही ग्रंथालयाच्या प्रशासन पातळीवरती मेका मारल्या तरी ग्रंथालयामध्ये राम असला पाहिजे असे वाटणारे आमचे राम मेकले, येथे उपस्थित असलेले आमचे पत्रकार मित्र मोतीपोळे सर, श्रीधर स्वामी कटके सर, सर्व पत्रकार आणि ग्रंथालयाच्या सर्व मित्रांनो, थोडासा गोंधळ उडाला दुपारच्या नंतर असं वाटतं की बऱ्याच वेळा आपल्याला घरीही माहिती आहे सकाळी लग्न लागल्यानंतर साडं काढायला कुणी थांबत नाही, पण त्याच्यात अजून गोंधळ असा झाला की सामुदायिक लग्नामध्ये नवरा नवरीच बदलतात असं नाही, त्याच्यापेक्षा स्थळ बदलल्यावर काय गोंधळ होतो, त्याच्यामुळेही तुमचा गोंधळ उडालेला आहे. असो, मला खरं तर मी थोड्या वेळ बोलणार होतो नाही असं नाही, पण आता माझं बोलणं म्हणजे कीर्तनामध्ये लावणी म्हणल्यासारखं होईल त्यामुळे मी फार बोलणार नाही. शासन दरबारी स्वातंत्र्यानंतर 75 वर्षामध्ये जेवढा जलसिंचनाला भाव आहे, जेवढा बांधकाम विभागाला भाव आहे, त्याच्या 1% देखील ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या ग्रंथालयाला भाव नाही. सरकार कोणतं बिऊ द्या, ग्रंथालयावरलं प्रेम नाटकी आहे. माझी एक वात्र टीका आहे, त्यातला योग्य अर्थ घ्या, त्यातल्या देवाच्या शब्दाच्या ठिकाणी ग्रंथ घ्या आणि बाईच्या शब्दाच्या ठिकाणी ज्ञान घ्या, म्हणजे तुम्हाला ती वात्रटीका कळेल. काय चाललं इथून तिथून एवढे वर्षही? जसं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आज्ञान आजान बालकांना शिकवणाऱ्या अंगणवाडीला किंमत नाही, न कळणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना किंमत नाही, की जेवढ्या कळणाऱ्या आणि तास घेणाऱ्या न घेणाऱ्या प्राध्यापकांना जेवढी किंमत आहे तेवढी प्राथमिक शिक्षणाला नाही, तशी ग्रंथालयाची अवस्था आहे. आणि असं ग्रंथालयावरती बेगडी प्रेम हे शासनाच्या कुठल्याही सरकारचं राहिलेलं आहे. कसं? आपण असलो लुच्चे तरी गळ्यात घालावी माळ, म्हणजे ग्रंथालयावरलं प्रेम योग्य अर्थ घ्या. आपण असलो लुच्चे तरी गळ्यात घालावी माळ, गाता येत नसेल भजन तरी हाती धरावा टाळ, वरून कीर्तन आतून तमाशा अशी जगाची प्रेम आहे, इथं देवापेक्षा बाईवर महाराजाचे प्रेम आहे.
म्हणजे हे मला का आठवलं, मी परवाच्या दिवशी इथे कॉलेजच्या मुलासाठी आलो होतो, आज नॉलेजच्या फुलासाठी त्यांच्या समोर मी फक्त माझ्या भावना काय व्यक्त करणार आहे. शासनाच्या आतापर्यंतच्या कुठल्याही पुस्तकांच्या योजनेच्या संदर्भामध्ये जर तळमळीनं कुणी काम केलं असेल, घरात नसले कधी कणभर दाणे, तर ग्रंथालयाच्या प्रचारासाठी गावे मनभर गाणे ही भूमिका तुम्ही बजावलेली आहे. भाव नाही तरी या ज्ञानाचे तुम्ही केले सोने, आणि म्हणून शिवाराच्या वाटासाऱ्या ग्रंथालयाची गाणी गातात, याच्यामध्ये तुमचं योगदान आहे. मी दोन तीन गोष्टींचा उल्लेख करतो फक्त, की 93-94 साक्षरता अभियानाची योजना होती, तेव्हा मी कोऑर्डिनेटर होतो आणि परमेश्वर परदेशी कलेक्टर होते. जलशिक्षण निलयम केंद्राची एक योजना होती, तुम्हाला माहीत आहे का नाही, मला लातूर जिल्ह्यापुरतं बोलतो, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 130 जनशिक्षण निलयम केंद्र होते. मी त्यांना पुन्हा पुन्हा भेटी दिल्या, पुन्हा पुन्हा भेटी दिल्या, तर 101% जनशिक्षण निलयम केंद्र बोगस आढळले. 8-8, 10-10 वर्ष एकाही पुस्तकाचं कधी वाचन नाही, देवघेव नाही, प्रचार नाही, प्रसार नाही. मी तसाच अहवाल तयार केला, तो शासनाला पाठवला. प्रभाकर मांडे प्रौढ शिक्षण संचालक होते, त्यांच्याकडे मी अहवाल दिला, त्यांनी शासनाला कळवलं, आणि तेव्हा महाराष्ट्राच्या पातळीवरती सर्व जनशिक्षण निलयम केंद्र ही बंद केली. तेव्हा मी एक पर्याय सुचवला होता, ग्रंथालयाचा प्रचार आणि प्रसार योग्य व्हावा असं वाटत असेल तर याला फक्त सक्षम आणि कोण चांगला असेल ते सर्व खाजगी ग्रंथालय चांगले आहेत, हे सार्वजनिक ग्रंथालय चांगले आहेत. आणि प्रभाकरराव त्या कमिटीवर होते कापसे, बरोबर आहे. मग आम्ही ठरवलं की आता याच्या पुढे जनशिक्षण निलयम केंद्राला पुस्तकं द्यायची नाहीत, काही उपयोग नाही. आणि तेव्हा आपल्या वाचनालयाला साक्षरता अभियानातून पुस्तकं मिळाल्याची आठवत असतील, त्याचं कारण आहे या पुस्तकांचे दूत म्हणून तुम्ही अतिशय चांगलं काम केलेलं आहे. हे वेड आहे तुम्हाला पहिल्यापासून. कसं वेड आहे? मी मुख्याध्यापक म्हणून भाद्याला काम केलं, आणि महाराष्ट्रात कुठेही असेल नसेल मला माहीत नाही, पण 4.5 वर्ष एकही दिवस सुट्टी न घेता शाळा चालवली. तेव्हा मी एक वात्र टीका लिहिली, तसं तुम्हाला वेड आहे. कसं? पोलिसांना काळजी चोर कुठून आणायची, आणि मुख्याध्यापकाला काळजी पोलिसांना काळजी चोर कुठून आणायची, आणि मुख्याध्यापकाला काळजी पोरं कुठून आणायची. ती म्हणाली 2 नंतर 3 नको, कुटुंब नियोजनाची केस घडली पाहिजे. हा मुख्याध्यापक नवरा तिला झोपे देखील म्हणाला पोरं वाढली पाहिजेत. असं ग्रंथालयामध्ये सारे ग्रंथ वाढवण्यासाठी, ग्रंथालयाचा दर्जा वाढवण्यासाठी, ह्या सर्व कामासाठी आणि खूप मोठं तुमच्या सर्वांचं योगदान आहे, लक्षात ठेवा. मला असं वाटतं की अतिशय पुण्याचं काम. मी त्याच्यावरती खरं तर पहाटे मी कविताही खूप लिहिल्यात, पण आता ती वेळ नाही, ती म्हणणार नाही. कधीतरी पुन्हा मी त्या कविता मी आपल्याला जरूर मी ऐकवणार आहे. पण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे तुम्ही या ग्रंथालयामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये या सर्व मित्रांच्यामुळे, तुमच्यामुळे ग्रंथालयांची संख्या वाढली. ग्रंथालयांच्या बाबतीत त्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येवरती मला एक प्रभावी उपाय वाटतो, तो पटतो का तुम्हाला? बघा, काय, जोपर्यंत ग्रंथालये लोक चळवळ होत नाहीत, गावागावातली माणसं ग्रंथालयाच्या प्रश्नासाठी जोपर्यंत रस्त्यावर येत नाहीत तोपर्यंत तुमची कुणी दखल घेणार नाही. आणि याच्यासाठी काय पर्याय शोधता येतो का हे तुम्ही प्रामुख्याने शोधली पाहिजे, मला असं वाटतं. याच्यासाठी तुमचं योगदान हे असलं पाहिजे. मी 2-3 हायस्कूलला मुख्याध्यापक म्हणून काम केलं, मी नावासहित सांगतो. मी निलंग्याला मुख्याध्यापक म्हणून काम केलं, भाद्याला मुख्याध्यापक म्हणून काम केलं, आणि माझ्यापूर्वी त्या ग्रंथालयामध्ये 1,000, 2,000, 3,000 पुस्तकं होती, पण 8-8, 10-10 वर्षामधले त्यातल्या 5 पुस्तकांची विद्यार्थ्याला देवघेव नाही, त्यातली 4 पुस्तकं कधी शिक्षकांनी वाचल्याची नोंद नाही, अशी त्या ग्रंथालयाची, शाळेतल्या वाचनालयाची अवस्था होती. मग नंतर मी वाचन उपक्रम सुरू केला, हा भाग वेगळा, पण त्याला मी पर्याय शोधला की त्या भाद्यामध्ये ग्रंथालयाला विनंती केली, त्यांना काही पुस्तकं पुरवली, आणि त्यांना सांगितलं की माझ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तकं तुम्हाला कशी देता येतील, आणि 100% विद्यार्थ्यांना पुस्तकं ज्ञानाचं काम हे सार्वजनिक ग्रंथालयानं केलं आहे, लक्षात ठेवा. तुमची भूमिका कशी आहे आणि शासकीय योजनांची भूमिका कशी आहे? शासकीय योजनांची भूमिका म्हणजे एसटीवाल्यासारखं आहे. कसं? कुणी पॅसेंजर आला काय, न आला काय, काय नाही, आपलं आपलं निघाले. तुमची भूमिका मात्र काळी पिवळीवाल्यासारखी आहे, की
ओरडून ताणून वेळ देऊन घराची जागा देऊन तुम्ही सर्व तन मन आणि धनानं हे ग्रंथालयांचा प्रचार आणि प्रसार करतात आणि त्याच्यामुळे ही ग्रंथालय टिकून आहेत. तुम्हाला द्यावं तेवढी योग्यदान. शेवटी एक दोन गोष्टींचा उल्लेख करतो आणि मी थांबतो. हे काही कविता म्हणण्याची जागा नाही, व्यासपीठ नाही. आणि दुसरी गोष्ट की आपण खूप वेळापासून इथे सारे उपस्थित आहात. मला असं वाटतं, आता मगाशी कुणीतरी उल्लेख केला आमच्या मित्रांनी की बँकेचे जसे पिग्मी एजंट असतात बँकेचे, तसे ग्रंथालयाचं काय करता येतं का आपणाला की त्यांना काही कमिशन वगैरे काय ठरवून त्यांनी वर्गणीदार करून आणि हे पुस्तक जसं पिशवी पुस्तकं देऊन हे गावोगाव पुस्तकाचा घराघरा प्रचार करता येतं का. एक दुसरी गोष्ट अशी, मी जिथे जिथे मुख्याध्यापक राहिलो तिथे तिथे माझी शाळा फार चांगली म्हणून जाहीर पत्रकं काढली आणि खाजगी शाळेतली मुलं मी ओढली. तसं आपल्याला काय करता येतं का की पुस्तकाची संख्या, पुस्तकात काय वाचण्यासारखं आहे हे सर्वासाठी जाहीर परिपत्रक काढायचं, जाहीर पत्रक काढायचं, त्यात सर्व तुमच्या ग्रंथालयाची माहिती आणि ते पत्रक तुम्ही घरोघर अवतीभोवती जर दिलं तर ते खूप चांगलं होईल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, वाचकांना तुम्ही विचारता का की तुम्हाला काय वाचायला पाहिजे, लक्षात घ्या, त्याच्यावरती काय तुम्हाला भर देता येतो का हे तुम्ही बघा. आणि दुसरी गोष्ट की तुमच्या या साऱ्या गोष्टींची शाळा पातळीवरती विद्यार्थ्यासाठी काय जाणीव जागृती करता येते याचाही तुम्ही प्रामुख्याने विचार केला तर मला असं वाटतं की याचा अधिक प्रचार आणि प्रसार होऊ शकतं. माझं ग्रंथालयावरती नितांत प्रेम आहे. त्याचं कारण आहे की माझं सर्वात जास्त घर दार शेती संसारापेक्षा पुस्तकावरती प्रेम आहे. माझ्या वयाला पुढच्या महिन्यामध्ये 62 वर्षे पूर्ण होत आहेत आणि माझी 61 पुस्तकं निघाली. हे पुस्तकं वाचकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आज सारे ग्रंथ जातात हे केवळ तुमच्यामुळे आणि तुमच्यामुळे जातात, एवढं माझं प्रेम या ग्रंथालयांच्यावरती. मी एके ठिकाणी असं लिहिलं आहे की नाही झुकलो पोटासाठी, झुकलो नाही पाण्यासाठी, तहानेची ही गोरड घेऊन जगतो आहे कवितेसाठी. नकोत मजला रात्रीच्या गाड्या, नकोत मजला कात्रीच्या माड्या, कवितेमधून फुलवीत राहीन माणुसकीच्या अफाट वाड्या. कविता माझी माझी प्रियशी, कविता माझी माझी आई, संसाराच्या वादळ वेळी कविता माझी जाई जुई. नाही हरलो उद्यासाठी, झुरलो नाही गाद्यासाठी, श्वास माझा सळसळतो आहे लक्ष फुलांच्या कवितेसाठी, लक्ष फुलांच्या कवितेसाठी. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि धन्यवाद भारत सर. यानंतर आपल्या राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गजानन कोटेवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. एक 10 मिनिटं घेऊ तुमचे. सन्माननीय व्यासपीठ आणि सभागृहातील सर्व मान्यवर बंधू भगिनी मित्रांनो, मोती पवळे सर, मोती पवळे सर जिथल्या जिथे विसरून जायचं, व्यथा कशा असतात, दुःख कसं असते, डॉक्टरने औषध दिलं दुःख थांबून जाते. मगाशी आपण जे बोललो आपलं दुःख होतं म्हणून बोललो ना, दुःखावर औषध मिळालं विषय संपला. म्हणून आमची अजून विनंती आहे तुम्हाला की जरा तुम्ही लक्ष दिलं तर लवकर औषध मिळेल, लवकर आपला जो चालला आहे आपला संघर्ष याला विश्रांती देता येईल. परंतु इतकं सोपं काम नाही आहे. याचं एक उदाहरण सांगतो बघा, 10 मिनिटात मी संपेल कारण तुम्हाला वेळ जास्त होता कामाला. गोंदियाला अधिवेशन होतं मित्रांनो. गोंदिया म्हणजे आमच्या वर्ध्यावरून 400 किलोमीटर आहे, 400 किलोमीटर. आणि तिथे आमदार आले होते चंद्रिकापूर आणि ते यांचेच साथीदार आहे आपल्या मंत्री महोदयाचे, म्हणजे दादांसोबतची जी टीम आहे त्यांच्यासोबतची. आम्ही त्यांना म्हटलं सर तुम्ही म्हणजे आमदार आहेत आता की काही मंत्री नाही आहे, त्यांना म्हटलं सर जरा द्या ना दादांसोबत एक धक्का आमच्या ग्रंथालयाच्या सगळ्या प्रश्नांना. ते खरं बोलले, ते काय म्हणाले, ओ माझ्यासारख्या आमदाराला दादांच्या समोर काही किंमत आहे का म्हणे, काही समजले ना. हे अनेक लोकांच्या व्यथा आहे, आपले प्रश्न का नाही सुटून राहिले.
आपण जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आम्ही वर्ध्यावरून टॅक्सीनी स्वतः 30,000 रुपये देऊन आम्ही दादांकडे गेलो आणि बुलढाण्याचे जे मंत्री होते आपले त्यांनी आपल्या कारमध्ये आम्हाला आत घेऊन गेले दादांपर्यंत. आत प्रवेश नव्हता कोणाला. ते मंत्री महोदय 50 फुटावर दादांच्या समोर आम्ही गेलो दादांजवळ. दादा जरा तुकड्या तुकड्यात अनुदान देता, आमचे लोक उपाशी आहे, माझे पैसे आले तिकडून GST म्हणजे मी तुम्हाला दिलं म्हणे तिकडून. आपले उदय सामंत साहेब आले ते मंत्री होते तेव्हा. सर म्हणे 2-3 दिवसात लावतो ना मार्गी, कुठं दादाच्या समोर जास्त हे करता म्हणे भैस. इतकी वाईट परिस्थिती. आपल्याला म्हणता नाहीत, आपल्याला काही बंधन आहे. होती पोळ सर तुम्ही पत्रकार आहात, ही जी दहशत आहे, दहशत म्हणून तुम्ही जाऊ या दहशतीच्या समोर सुद्धा जास्त जास्त काय होईल आपला जीव जाईल, याच्या पलीकडे काय होणार, याच्या पलीकडे काय होणार. या दहशतीलाही तुम्हाला कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता तुम्हाला प्रखर संघर्ष केल्याशिवाय आपले प्रश्न सुटणे नाही. विचार करा शांतपणे, इतकं आयुष्य दिलं तुम्ही, का बरं इतका वेळ लागतो. आराडचा प्रश्न घ्या ना, आराडचा प्रश्न म्हणला मला माहिती आहे, मी त्या कमिटीत आहे आराडच्या. आत्ता माग 18 तारखेला सभा झाली जानेवारीच्या. आम्ही चीफ सेक्युरिटी साहेबांना सांगितलं, मी सांगितलं स्वतः प्रधान सचिवांना. हे होते साहेब प्रधान सचिव, आपले हे सचिव आहेत ते आराडचे. बोलता येत नाही त्यांचा सन्मान राखून सर, डायरेक्टर आहे अहो एक शब्द बोलत नाही, नुसतंच लिहायचं काम करतात. हे बोलता येईल का त्यांच्यासमोर, त्यांना चांगलं वाटेल का त्यांना. त्यांना म्हटलं जाऊ द्या ना जरा, आपण आपले जाऊ. सर 28 प्रस्ताव होते, 28 प्रस्ताव होते, 28 मधल्या 10 प्रस्ताव मंजूर झाले, 18 रिजेक्ट झाले. आमचं म्हणणं असं आहे सर, 18 तुम्ही रिजेक्ट केलं का बरं, आम्हाला का नाही सांगितलं तुम्ही रिजेक्ट करताना, आम्हाला विश्वासच त्याने घेतलं. आम्हाला बोलवा ना तुम्ही TADI नका देऊ ना, आपण त्यांना एक पत्र देणार आम्हाला त्यांना, आम्हाला नको आहे तुमचा TA. आम्हाला कामाला बोलवा ना, लोकांच्या कामासाठी बोलवा ना, लोकांसाठी आम्ही आहो ना, लोक चळवळीचे लोक आहोत ना, आम्ही प्रतिनिधी आहोत ना लोकांचे, आम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहोत. मी साहेबांना बोललो आहे, रस्तिक साहेबांना, रस्तिक साहेबांनी ऑर्डर लावला त्याच्यावर सर. रस्तिक साहेब असं म्हणाले की जे 18 तुम्ही जे म्हणे रिजेक्ट केले एवढंच नाही, ते जे जे रिजेक्ट केले असेल ते सगळं म्हणजे म्हटलं सर रिओपन करा, आणि ज्यांच्या ज्यांच्या त्रुट्या असेल त्या प्रस्तावामध्ये ते सगळे मागून घेते. त्यांनी म्हटलं पत्र काढून ताबडतोब मला ताबडतोब त्यांचे मिनिट्स आले, मी दौऱ्यावर होतो इकडे होतो मी सांगोल्याला, आमच्या मित्राचे वडील मरून पावले तर मला म्हणे सर ते सही करून पाठवा म्हणे. मी म्हणलं मला वाचू तर द्या तुम्ही काय लिहिलं, तर मी वाचेल तेव्हा सही करेल ना तुमच्या मिनिट्सवर. त्यांनी बरोबर लिहिलं मात्र ते सगळं, त्यांना माहिती आहे जागरूक आहे म्हणून, हे काही जमणार नाही म्हणून बरोबर लिहिलं त्यांनी, सही केली पाठवून दिली. तुमच्या जेवढ्या त्रुट्या आहेत तुमच्या सगळ्या प्रस्तावामध्ये, त्या सगळ्या प्रस्तावांच्या त्रुट्या दुरुस्त करून आपण पुन्हा रिओपन करून पुन्हा त्या आरआरच्या समोर मीटिंग घेऊन त्यांचे ते प्रस्ताव सगळ्यांचे जेवढ्या लोकांचे आले ते सगळे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याशी आपण शांत बसणार नाही. आणि ते साहेबांनी मान्य केलं ते रस्तगी साहेबांनी. दुसरं तुम्हाला सांगू, मी साहेबांशी बोललो हे रस्तगी साहेबांशी, तुम्ही जरा काळजीपूर्वक शांत ऐकत आहे, ते राहू द्या ना तो मोबाईल वगैरे राहू द्या ना, ऐका प्लीज ऐका जर. सर आपल्या महाराष्ट्राच्या प्रती RRLFचा दुजाभाव आहे, हे मी तुमच्यासमोरच नाही बोललो साहेबांना बोललो मी रस्तिक साहेबांना. दुजाभाव असा की तिथे सर त्या दिल्लीवर 4 हिंदी भाषिक राज्यांचा प्रभाव आहे आणि सगळा पैसा तिकडे जातो सर. सतत 5 वर्षापासून आपण संघर्ष करून राहिलो, अजूनही 18, 19, 20, 21, 22 पर्यंतचा पैसा आलेला नाही. खबर आपल्या खात्यात पैसे नाही म्हणले ना दुजाभाव. आणि एवढंच नाही तर साहेबांना म्हटलं तुमची परवानगी मागून तुमची क्षमा मागून बोलतो म्हटलं रस्तिक साहेबांना, की 8 दिवस आम्ही म्हटलं जाऊन बसणार कलकत्त्याला, त्यांना समजून सांगायला प्रेमाने महाराष्ट्राशी दुजाभाव करू नका, महाराष्ट्राचे पैसे द्या, अल्टिमेटम देणार 8 दिवसात. जर समजा त्यांनी ऐकलं नाही
तर साहेबांना सांगितलं रसोई साहेबांना, आम्ही म्हटलं सर दिल्लीला जाऊन बसू, त्यांचा त्यांचे जे कोणी मिनिस्टर असेल त्या मिनिस्टर साहेबांच्या समोर आम्ही म्हणू की महाराष्ट्रासाठी तुम्ही का बरं पैसे नाही देत, ही शोकांती घ्यायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, 79 लाख रुपये मेकले साहेब ऐका सर ऐका, 79 लाख रुपये मी त्या सभेमध्ये असल्यामुळे मला माहीत झालं, अखर्चित समजले. आणि त्यांनी म्हटलं की ते 79 लाख रुपये जमा करा आर आर एल एफ, कुठं होता आम्ही, आपण एका पैशासाठी एका लाखासाठी 50-50 हजारासाठी वाटेल तेवढं सगळं करतो, 79 लाख रुपये का बरं होतं, का बरं खर्ची नाही घातलं. साहेब म्हणाले रसिक साहेबांना डायरेक्टर साहेबांना ते पाठवून द्या म्हणून त्यांचे पैसे त्यांना, कुठं होता आम्ही कुठं होता. यांच्या मग एवढं काम असतं ऑफिशियल की आपल्या या सगळ्या प्रश्नांसाठी यांना किती वेळ आहे. मी जेव्हा मिटिंगला जातो ना सर, 1-2 तासात मिटिंग झाली, अजेंडा झाला की बस ते म्हणतात झाली म्हणते सर, अरे आम्ही दिवसभरासाठी आलो ना. असो, आणि म्हणून माझं म्हणणं कसं आहे माहिती आहे का, अनेक प्रश्न सर अनेक प्रश्न छोटे छोटे, ते म्हणतात आता आम्ही ते पुरस्कार सुरू केले ग्रंथमित्र, ओ आम्ही पत्रव्यवहार केला ना, केला की नाही केला, आणि पत्रव्यवहार केला तर तुम्ही काम राहा, चार वर्षाची कटोती केली, 18-19 पासून 18-19 दिले, नंतर 19-20, 20-21, 21-22, 22-23 चार वर्ष. मला म्हणे सर सुरू झालं नाही असतं नशीब समजा म्हणे, अरे तुम्ही ते वाढवलं, तो 50,000 केला 25,000 तो 15,000 25,000 केला, तिकडे 50,000 1 लाख केले, पुरस्काराची रक्कम वाढवली, इथपर्यंत बरोबर आहे, परंतु 4 वर्ष आमचे बर्बाद केले तुम्ही का बरं, किती बजेट लागलं असतं. असं होत, 450 कोटी आले, 450 कोटी आले तिकडून, 70 470 केंद्राकडून. मला फोन येतात लोकांचे, सर 470 थांबा ना जरा थांबा ना, अबलाच मिळणार आहे सर, कडेला नाही, चारही वर्गवाल्यांना मिळणार आहे. आम्ही त्यांना विचारलं अब कडेला मिळणार का, हो सर म्हणे, अब कडेला चारही लोकांना पैसे मिळणार, त्यांचा फॉर्मॅट तयार होऊन राहिला. उद्या दादा आहेत कुठे कोल्हापूरला, मी आता रात्री जाणार कोल्हापूरला, कोल्हापूरहून 25 किलोमीटर ते घुटकी वगैरे काहीतरी आहे तिथे आहे तो कार्यक्रम, 5 जिल्ह्याचं अधिवेशन आहे आणि तिथे दादा येणार आहे, म्हणतात खासदार येणार आहे, आमदार येणार, जे कोणी येतील ते येतील, त्यांच्यासमोर मांडणार आहे आपण आपल्या व्यथा की दादा का बरं आम्हाला का बरं का बरं गळी लावतं. असं होत नाही ते, आणि म्हणून आपलं काय म्हणणं आहे माहिती आहे का, की जरा जरा एक अशासकीय वसतिगृहाच्या वार्डनला 1980 100 रुपये मिळत होते पत्रकार साहेब, आज त्या वार्डनला 10,000 रुपये पगार मिळतो सर. आमच्या घशामधला शब्द ना बाहेर नाही फुटत, हे जेव्हा आम्ही वाचतो ना, जेव्हा टिपतो ना आम्ही हे, तर वेदना होतात, आमचे नकळत अश्रू आमचे या कागदावर पडतात. मला त्या दिंडीमध्ये म्हणाले ग्रंथाला पाणी नका लागू देऊ म्हणे, मला म्हणते हे आपले इथले पदाधिकारी. मी म्हटलं सर मी जेव्हा PhD केली, मी जेव्हा बाबासाहेब वाचवत होतो ना, तर माझे असूर केव्हा त्या कागदावर पडायचे माहीत नाही, मी रुमाल काढत होतो आणि ते असूर टिपत होतो त्या ग्रंथांवरच्या, समजलं ना, बाबासाहेबांचं कलेक्शन जेव्हा करत होतो तेव्हा. असं होत नाही मित्रांनो, आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे, रोजंदारी कामगाराला तुम्ही पैसे वाढवता, साध्या स्वीपरला तुम्ही पैसे वाढवता, साध्या बालवाडी शिक्षिकेला पैसे वाढवता, एक खिचडी करणारी सर आमच्या संस्थेमध्ये खिचडी करणारी लेडी आहे तिला, हां असू द्या ना पडणार नाही मी, तुमची कृपा आहे माझ्यावर, तिला मी बोलावलं म्हटलं बेटा इकडे बरं तू किती वर्ष झाली लागली, तर म्हणे 5 वर्ष झाले सर, तुला किती पैसे मिळतो त्या अगोदर, म्हणे 1,000, आता किती मिळते 2,500. अरे 5 वर्षामध्ये एक खिचडी शिजवणारी लेडी 2 तासासाठी येते, तिला 10वी नाही ती 7वीच पास आहे, तिला 2,500 रुपये पगार मिळतो, कुठे न्याय न्याय. असे असंख्य प्रश्न आहे, आणि म्हणून माझं म्हणणं कसं आहे माहितीये का, की कायम विना अनुदान तत्वावर शाळा कॉलेजेस ज्या लोकांनी मागितले त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिलं की आम्हाला कायम विना अनुदान तत्वावर शाळा आणि कॉलेजेस द्या, आणि शासनाने दिले
आता त्यांना 20% सुरू आहे, 40% सुरू आहे. मागच्या सेशनमध्ये 1100 कोटी रुपयाचं बजेट मंजूर झालं. सर तुम्हाला काय सांगावं, यांना वाईट वाटते यांना. सर मुंबईमधून जे आमदार निवडून आले शिक्षक भारतीचे, समजलं ना, हा कपिल पाटील, यांना माहीत आहे, हे आमचे दोस्त आहे, यांना सगळं माहीत आहे. हे काही काही गोष्टी ब्रॅकेटमध्ये ठेवतात. कपिल पाटलाला किती वेळा भेटावं आम्ही, किती वेळा भेटावं मी स्वतः. त्यांना म्हटलं सर तुम्हाला 20% आणि 40% कायम विनाअनुदान तत्वाच्या शाळा आणि कॉलेजेससाठी संघर्ष करता येतो, तुम्ही सगळ्या मोठ्या पुढाऱ्यांना भेटता, वजन खर्च करता, वोट बँक आहे म्हणून सांगता आणि त्यांच्याकडून जी आर काढून घेता आणि इतक्याला कोटी रुपयाचं बजेट मंजूर करून घेता, आम्ही काय पाप केलं? आमच्यासाठी थोडंसा ते जीव लावा, थोडंसा ते जीव लावा, जास्त लावू नका. ते म्हणतात चहा प्या, तोंडाला पानं पुसणं, आमचे मित्र आहेत, आमची संबंध आहे त्यांचे, समजलं ना. राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आहेत. असं होत नाही सर. असं किरण सरनाईक आत्ता 2-4 दिवसापूर्वी अकोल्याला होते. किरण सरनाईक शिक्षक आमदार होते. सर 300 किलोमीटर गाव आहे त्यांच्या, आमच्यापासून वर्ध्यापासून वाशिम. त्यांना भेटलं, त्यांच्याकडे गेलो सर मी गाडी घेऊन. मगाशी जे मगाशी म्हटलं सर, आम्ही जवळपास 288 आमदारापैकी अर्ध्या आमदारांकडे विधानसभेच्या आपलं निवेदन घेऊन आणि त्यांच्याकडे पत्र घेऊन त्यांच्याकडलं ते दादांकडे सर मेल पाठवलं आणि दादांच्या मंत्रालयात पाठवलं. विधान परिषदेचे जे 78 लोक आहे सर, MLC ज्याला म्हणतो आपण, त्या आपण अर्ध्या लोकांना भेटलो, त्यांना सुद्धा निवेदनं दिली, त्यांच्याकडून सुद्धा पत्र घेऊन ते मंत्रालयात पाठवलं. दादा काय म्हणतात, 4 दिवसापूर्वी अमरावतीला आले होते, पालकमंत्री आहे अमरावतीचे, एका कार्यकर्त्याला म्हणाले त्यांच्या, अरे काय तुम्ही लावलं नाही लायब्ररीवाल्यांनी का बरं, अरे किती पत्र येऊन पडतात म्हणे, किती पत्र आले. मग आमचं म्हणणं असं आहे सर की आम्हाला देऊन टाका ना, थोडंफार तर देऊन टाका. हा वेतन श्रेणीचा प्रश्न आहे, आम्ही म्हणतो क्लास 4 वेतन श्रेणी द्या ना. 50 वर्ष झाले तेच सुरू आहे. तुम्हाला म्हणतात सर तुम्हाला काय सांगावं, त्यातल्या गोष्टी सांगता येत नाही सर, मी त्या कमिटीमध्ये आहे सर, तुमची क्षमा मागतो. मला म्हणतात पुन्हा म्हणतात शासकीय अधिकारी, सर हे गोपनीय आहे, बाहेर बोलू नका. काय बोलू नका सर, 7 लोकांपैकी सर 5 लोक शासकीय आणि 2 अशासकीय. आम्ही आमचं वाजवतो, जेवढी ताकद आहे आमच्या तेवढं वाजवतो ना. ते म्हणतात आम्ही तुमचं ऐकलं. मग आपली NGO नाही का? मगाशी मी म्हटलं तुम्हाला का, इथे एक ग्रंथालय घेऊन बसले लोक, 200-250 संस्था नाही आमच्या ग्रंथालयवाल्यांच्या. मग आम्हाला पब्लिक ट्रस्ट लागू आहे, आम्हाला तो ते सगळं सुरू आहे, सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 वगैरे आम्हाला सगळ्यांना लागू आहे. आणि मग अनुदान द्यायसाठी लागू नाही आहे, पैसे द्यायसाठी लागू नाही आहे. चीफ सेक्रेटरी असं म्हणतात की तुम्ही पैसेच मागता म्हणे आम्हाला. अहो इथे हाडा मासाचे लोक काम करतायत, चार पिढ्या बरबाद झाल्या. आमचं 1870 वाचनाला यासाठी तुम्ही कॅल्क्युलेट करा सर, 1870 पासून किती पिढ्या गेल्या सर. आम्ही त्यांचा शोध घेतो ना सर, जुन्या पिढीत ज्यांनी काम केलं ना त्यांचं नाव निशान नाही सर. त्यांची आडनं घेऊन आम्ही त्यांना सर्च करतो ना सर, कुठे काही पता नाही त्यांचा, आता पता नाही ना त्यांचं घर आहे ना त्यांचं दार आहे ना काही आहे ना त्यांचा वारस आहे कोणी, काय म्हणाल तुम्ही याला. आणि म्हणून आमचं म्हणणं कसं आहे सर माहिती आहे का, एक अर्धवेळ ग्रंथपाल जो होता सर, जो अर्धवेळ ग्रंथपालाला पूर्णवेळ ग्रंथपाल केलं शासनाने, 978 ग्रंथपाल आहेत, त्यांना पेन्शन मिळणार आहे सर. 100 आपले वेल क्वालिफाईड लोक आहे, 100 महाराष्ट्रामध्ये जे फुल्ली क्वालिफाईड आहे, MA MLIV आहे, त्यांना म्हणतो शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्या, त्यांना 25,000 रुपये तर द्या त्यांना, कंत्राटी बेसिसवर देऊन टाका ना त्यांना, इथून वाचनालयातून त्यांना लीन द्या आणि त्यांना द्या काम. लीन तर देता येतं ना, ते द्यायला तयार नाही. साधं 2 ओळीचं पत्र काढायचं काम आहे की या सगळ्या 100 लोकांच्या क्वालिफाईड लोकांना यांना शासकीय सेवेमध्ये 25,000 रुपयाप्रमाणे यांना समायोजित करण्यात येते, त्या विषय संपला खबर नाही करत. अनेक प्रश्न आहे. घड्याळ तासिकाचे पैसे वाढले सर, उदी पडू सर,
जे सिनियर कॉलेजमध्ये जे काम करत होते त्या घड्याळी तासिकाच्या प्राध्यापकांचे ज्युनियर आणि सिनियरचे सुद्धा पैसे वाढले. आम्ही सगळे कॅल्क्युलेशन काढले सर. जो फुल टाईम शाळेमध्ये जो ग्रंथपाल आहे सर, ज्याला 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी 375 रुपये पगार मिळत होता सर, त्याला आज 1,00,000 रुपये पगार मिळतो. 375 रुपये 1980 मध्ये काम करणारा एक ग्रंथपाल जो फक्त 10वी पास होता सर. एक एमलिप सर कॉलेजमध्ये, एक एमलिप आमच्या कॉलेजमध्ये एक एमलिप आहे. त्यांना म्हटलं इकडे या, तुमचा पगार किती आहे सर? म्हणे 2,00,000 रुपये. साडेदहा 11 वाजता येतात, 5 वाजता नमस्ते म्हणतात, नो टेन्शन ॲट ऑल. त्याच्या पुढे माझं म्हणणं असं आहे सर, तुम्ही कळणी डवलं दिवसता तुम्ही का तुम्ही बंद आहे म्हणता? आम्ही आमदार महोदयाच्या समोर सांगितलं सर की 9:30 9:30 शासकीय नोकरांचा थंब झाल्याबरोबर सर कॅन्टीनमध्ये जातात. अर्धा अर्धा एक एक तास येत नाही, पत्रकार साहेबांना माहीत आहे. 1:30 जेवणाची वेळ झाल्याबरोबर कॅन्टीनमध्ये जातात, एक तास येत नाही सर. लोक वाट पाहत राहतात की अजून यांचं जेवण आटोपलंच नाही का म्हणून, आणि 5:30 की म्हणते माझी लोकल आहे म्हणते, जरा पळापळ सुरून जातात. गेले ना 3 तास ताई. हा न्याय नाही आहे, हा न्याय नाही आहे, हा अन्याय आहे. आणि तुम्ही आमच्या क आणि डवरला पुन्हा पुन्हा म्हणता की तुमच्या वाचनाला बंद असतो म्हणून, तुम्ही सत्तेत आहे म्हणून, तुम्ही पदावर आहे म्हणून. आम्हाला काही मागायचं नाही, आम्ही सांगतो. आम्ही डायरेक्टर साहेबांच्या समोरही सांगितलं होतं जेव्हा आमच्या संस्थेमध्ये आम्ही त्यांचा सत्कार घेतला होता क्षीरसागर साहेबांचा, सर मला काही मागायचं नाही, पदर पसरायचं नाही, मला काही नको आहे म्हटलं सर. यांनाही सांगितलं प्रवासाचे पैसे नको आहे, काय गरज आहे हॉटेलमध्ये राहायची, आपण फुटपाथवर राहू शकतो. ती मानसिकता आहे आमची. आता आम्ही रात्रभर जाणार आहे, काल मी 11 तास आलो बसमध्ये, 11 तास आलो बस नॉनस्टॉप, तरी तुम्ही आम्हाला बोलू देत नाही, असं होत नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं कसं आहे मला माहित आहे, वेळ झाला म्हणून 5 मिनिटं संपव. माझं म्हणणं असं आहे सर, अनेक प्रश्न विद्यापीठाच्या व्हॅल्युएशनचे पैसे वाढवले, इन्व्हिजिलेशनचे पैसे वाढवले, प्राध्यापकांचा पगार वाढवला, सगळे काही आहे. ते जे साहेबांनी म्हटलं ना कशी, अमित साहेबांनी 7वा वेतन आयोग लागू झाला, आपण सगळे डिटेल्स त्याचं एक बुकलेट बनवणार आणि तुमच्या गावागावात येऊन वाटणार की ग्रंथालय चळवळीला न्याय द्या. आपण असा विचार करून राहिलो सर की बोर्ड बनवायचे, अगदी छान, 6x2, आणि जिथे लोकप्रतिनिधी असेल ताई त्या लोकप्रतिनिधींच्या 100 फुटाच्या लांब नाही ते आपली तक्रार करतील, बरोबर आहे पत्रकार साहेब, 100 फुटाच्या लांब तो स्टिकर लावायचा, ग्रंथालय चळवळीला लोकप्रतिनिधींनी न्याय द्यावा. 288 बोर्ड विधानसभेचे आमदार, 78 बोर्ड MLC चे विधान परिषदेचे, आणि 48 खासदार लोकसभेचे, आणि 18 खासदार राज्यसभेचे, एवढे बोर्ड बनवायचे आणि सगळा महाराष्ट्र पिंजून काढायचा आणि त्यांच्या समोर तो बोर्ड लावायचे. काय करणार? अनेक लोक म्हणतात, आले म्हणतात लायब्ररीवाले, एक पास काढण्यासाठी सर 2-3 तास झुंज करावं लागते. एका मंत्र्याला जर भेटायचं असेल ना, ते आपले दादा वगैरे ना यांना जर भेटायचं असेल ना सर, तर 2-2 दिवस चक्रा मारावं लागतात. साहेब नाही आहे म्हणतात, साहेब आताच असतात. एक दिवस सर वापस गेलो पत्रकार साहेब, दादा होते. दुसऱ्या दिवशी मी गेलो होतो, म्हणे सर साहेब नाही, म्हटलं असं आज नाही वापस जात म्हटलं. त्या सिक्युरिटीवाल्याने त्या पोलीसवाल्यांना सांगितलं, तर त्यांनी पाहून घेतलं आज काही रूख बरोबर दिसत नाही यांचा, तर म्हणे ते तिकडे जा म्हणे त्यांना सांगा म्हणे. त्यांच्याकडे गेलो, ते काय म्हणाले, तुमचं जे पत्र आहे म्हणे सर ते हे आहे सगळं मंत्रालयात देऊन द्या. अहो म्हटलं साहेबांना भेटायचं आहे, पत्र आम्ही देऊ तेवढं आम्हाला समजतं म्हणलं, तेवढा कॉमन सेन्स आम्हाला आहे. त्यांना माहीत होतं की साहेब अंदर आहे म्हणून, आणि साहेब मंत्रालयात नाही तर साहेब कुठे जाणार होते, पुण्याला जाणार होतो. दादा त्या सिक्युरिटीच्या सगळ्या गराड्यामध्ये मी बसलो, जास्तीत जास्त काय म्हणतील, म्हणलं मीच बिहेव्ह केलं म्हणून अंदर टाकते, काय फरक पडतो बाहेर असलो काय अंदर असलो काय. दादा आले तिकडं, म्हटलं दादा तुम्हाला भेटायसाठी आलो आम्ही, तुम्ही म्हटलं सोलापूरला आम्हाला सांगितलं की मुंबईत येऊन भेटा म्हणून आम्ही म्हटलं सोलापूरला 2 दिवस घालवले, आता तुमच्याकडे आलो. तर म्हणे काय पाहिजे, तर म्हटलं तुमची डेट पाहिजे. तर म्हणे आमचं प्रोसिजर आहे की तुम्हाला म्हणे आमच्या OSDकडून यावं लागते, OSD तिथंच होते. OSDला म्हणे काय म्हणे सर, म्हटलं हे तुम आमचं पत्र आहे, दादांची डेट जाणार. OSDने पत्र घेऊन टाकलं, OSD नंबर दिला, त्या नंबरवर मी नंबर लावतो ना, उचलतच नाही.
ही शोकांतिक आहे. कराव तर कराव काय, रडाव तर रडाव करा, पदर पसराव तर पदर पसराव कोणाकडे. फार जे लोक एवढ्या पगारावर जगतात ना, त्यांना दोन वेळेचं साधं जेवण सुद्धा मिळत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून आमच्या जखमेवर तुम्ही मीठ चोळता. आणि म्हणून सर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रेमाने 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 पुन्हा 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 समजून सांगा की सर जमत असेल जमत असेल तर द्या ना एक धक्का. 40% देता का? आपण म्हणतो 40% देऊन टाका. लोक काय म्हणते, 40%चीच मागणी करा. आम्ही नाही म्हणलं तसं होणार नाही, आम्ही तिप्पट अनुदानाचीच मागणी करणार. 40% देत असेल तर घेऊन टाकू. पुन्हा म्हणू आम्हाला की आमच्यावर 60 वर्षापासून आमच्यावर अन्याय झाला, तुम्ही 60% दिले, आता 40% दिले, 100% दिले. 2012 कॅल्क्युलेशन करा ना, 2023 11 वर्ष झाले ना, किती द्यायला पाहिजे तुम्हाला, तिप्पट अनुदान द्यायला पाहिजे ना, तेवढं तर द्या कमीत कमी. म्हणून हा संघर्ष जो आहे आपला सगळ्यांचा, तुमचा आमचा सगळ्यांचा, हा कॉमन फॅक्टरसाठी लढा आहे. आणि म्हणून तुमचा लोभ ग्रंथालयावर आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर असणंसुद्धा नितांत गरजेचं आहे. त्यामुळे शक्ती वाढल्याशिवाय राहणार नाही, आपण लढू आणि जिंकू. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण 1-2 मिनिटांमध्ये कोण उठू नका. आता या आपण समारोपाकडे वळत आहोत. या आपल्या अधिवेशनाच्या पद्धतीप्रमाणे शेवटचा जो आहे तो ठरावाचा कार्यक्रम आहे. मी ठराव प्रातिनिधिक स्वरूपाने वाचून दाखवतो आणि लगेच सर्वांचा आभार मानून आपण 1-5 मिनिटांमध्ये ते संपवणार आहोत. आपण आज या अधिवेशनाच्या निमित्ताने जे ठराव आपण शासनाकडे पाठवणार आहोत, मी ठराव वाचून दाखवतो. एक पहिला ठराव आहे की ग्रंथालयाचे अनुदान हे तिप्पट करावं. दुसरा ठराव आहे ग्रंथालयाचा दर्जा वाढ करावी. तिसरा ठराव आहे की कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी किंवा किमान वेतन मंजूर करावं. आणि एक चौथा ठराव आहे पुढला शेवटचा की नवीन शासन मान्यता देताना 3008 ही कमी करावी, शिथिल करावी, असे 4 आपण ठराव मांडले आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा आणि मान. आताच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आदरणीय श्री आपल्या ग्रंथालय संचालक श्री गाडेकर साहेब यांनी आपल्याला बहुमान मार्गदर्शन केलं, अडीअडचणीची समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार. त्याचबरोबर सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री सुनील हुजे साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय गजानन कोटेवार साहेब यांनी आपल्याला आपल्या चळवळीबद्दलचं आणि काय शासन दरबारी प्रत्यक्ष घडतं याचं चित्र आपल्यासमोर प्रत्यक्ष मांडलं, त्याबद्दल त्यांनाही त्यांचाही हार्दिक आभार. आजच्या या दुसऱ्या सत्रातले कवी साहित्यिक श्री भारत सातपुते यांनी आपल्याला याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचाही आभार. आणि यानंतर सर्वांचे या ज्या ज्या अतिथींनी आपल्याला मार्गदर्शन केलं सर्वांचे हार्दिक आभार मानून आता आपण सर्वांनी राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपेल. परेड सावधान, 1-7 राष्ट्रगीत सुरू करेंगे, सुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ वायुनी आगे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय.